तर सर्वात पहिलं असं असेल माझं स्टेटमेंट. माझं नाव डॉक्टर रमेश रुणवाल. मी 2011 साली UPSC ची तयारी करायला आलो होतो पुण्यात. साईड बाय साईड राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या. 2012 विक्रीकर निरीक्षक झालो, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ज्याला आत्ता म्हणतात, तेव्हा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणलं जायचं. 2014 सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि 2015 कक्षाधिकारी असतो मंत्रालयात, तर कक्षाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. UPSC च्या मुख्य परीक्षा दिल्या, मुलाखत दिली आणि ऑलमोस्ट 2013-14 तुमच्यासारख्या अतिशय हुशार मुलांना शिकवतोय मी. ऑफकोर्स है ना, माझं तुमचं जरी नसेल स्वतःवर कॉन्फिडन्स, तरीसुद्धा माझा प्रचंड विश्वास आहे तुमच्यावर की तुमच्या इतकी बुद्धिमान मुलं मिळणार नाहीत प्रशासनाला. तर स्वतःवर तुम्ही पण विश्वास ठेवा. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना माझा असा अप्रोच आहे कायम की आपण एका स्टुडंटसारखा अभ्यास करू नये. है ना, आता बरेच जण तुमच्यापैकी इकॉनॉमिक्सला होते माझ्याकडं, अर्थशास्त्र शिकलेली आहेत, तर आपण विद्यार्थ्यासारखा अभ्यास करू नये अर्थशास्त्राचा. आपण अर्थतज्ञासारखा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा ॲडम स्मिथ जन्माला आला असेल आणि त्यांनी पुस्तक लिहिलं राष्ट्रांची संपत्ती 1776 साली, तेव्हा काहीही माहीत नसताना अर्थशास्त्राबद्दल एक स्वतःनी स्वतंत्र पुस्तक लिहिलं होतं. आणि आपण जवळपास 250 वर्षानंतर जर स्वतः अजूनही स्वतंत्रपणे अर्थशास्त्राचा विचार करू शकत नसू, तर हे अतिशय अपमानास्पद गोष्ट असेल आपल्यासाठी. कारण जर तो करू शकतोय तर आपण डेफिनेटलीच करू शकतो, कारण आपण त्याच्या पुढची बऱ्याच पुढची पिढी आहोत, ॲडव्हान्स्ड पण आहोत तेवढीच. तर अर्थशास्त्राचा अभ्यास कायम अर्थतज्ञासारखा करावा. 3 गोष्टी आहेत, मागणी, पुरवठा आणि शासकीय हस्तक्षेप. ह्या 3 गोष्टी कळल्या की सगळं अर्थशास्त्र कळतं. मग बाकीच्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत पुस्तकातल्या, ज्यांना आपण उडून लावायचं असतं. पण ह्या 3 गोष्टी तुम्हाला कायम कळल्या पाहिजेत. मी कायम असं मुलांना सांगतो की जर अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या भाजी मंडईमध्ये जायचं आणि एक हाऊसवाईफ असेल, गृहिणी, ती भाजी विकत घेत असेल एखाद्या वेंडरकडनं, तर तो भाजी विक्रेता आणि ती हाऊसवाईफ ह्यांचा आपण संवाद जरी ऐकला तरीसुद्धा इकॉनॉमिक्स कळतं. है ना, तर इकॉनॉमिक्स चांगलं कळेल. कोणत्याही पुस्तकाला बघून आपण असं झापड लावलेलं त्या घोड्यासारखे होऊन जातो की सर हे पुस्तक म्हणजेच सगळं भगवद्गीता आहे, आता ही पुस्तक म्हणजेच आम्हाला अर्थशास्त्राची नैया पार लावेल. तर तो चुकीचा अप्रोच आहे. खूप पुस्तकांवर अवलंबून नका राहू जास्त. तुम्हाला स्वतःचं जे 2 कानांच्या मध्ये आपल्याला दिलं आहे देवानी, निसर्गाने, त्याचा उपयोग केला पाहिजे. तर तसं करूयात. आजच्या पेपरमध्ये मेनली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचे प्रश्न असतील जे संकल्पनांवर आधारित असतात, प्लस काही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. पण 2014 नंतरच्या जर प्रश्नपत्रिकांचं आपण ॲनालिसिस केलं तर आपल्या असं लक्षात येईल की आता आयोग खूप जास्त फॅक्ट बेस्ड प्रश्न नाहीत विचारत, खूप आकडेवारीवर आधारित प्रश्न नाहीत विचारली जाणार. संकल्पनांवर आधारित प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात असतील आणि काही प्रश्न अशी वाटतीलही तुम्हाला की फॅक्च्युअल आहेत, पण जर तुमची बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला ते प्रश्न इझिली सुटू शकतात. मी स्वतः कधीच अर्थशास्त्रातली आकडेवारी पाठ केली नाही, होतच नाही, ड्रॉबॅक आहे बेसिक, आपण आपलं फ्रँकली ॲक्सेप्ट करावं. अर्थशास्त्रातली आकडेवारी पाठ करणाऱ्या मुलांचा एक प्रॉब्लेम होऊन जातो. समजा मी आता आकडेवारी पाठच नाही केली आहे, तर सपोज एक प्रश्न होता मध्येच की आपण ज्या देशांकडनं सर्वात जास्त आयात केली आहे त्यांचा क्रम लावायचा. मी कधीच पाठ केलेलं नाही आणि म्हणून जसाच तो प्रश्न येईल मला माहिती आहे मी पाठच नाही केलेलं, मी तो प्रश्न प्रामाणिकपणे स्किप करेल आणि पुढे जाईल. ज्या मुलांनी पाठ केलेलं असेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं चांगलं असेल पाठांतर खूप, पण ज्यांनी पाठ केलेलं असेल आणि ते कन्फ्यूज झाले असतील 4 ऑप्शनमध्ये, त्यांचा हट्ट असतो की मी पाठ केलंय, मी काहीही करून तो क्वेश्चन अटेम्प्ट करेलच. आणि मग तुम्ही एकतर वेळ वाया घालवाल आणि कन्फ्युजनमध्ये तुम्ही बरोबर प्रश्न सोडवाल की नाही त्याची काहीच गॅरंटी नाही. म्हणजे पाठ करणं तर अंगलटच आलं आपलं, कारण पाठ नसतं केलं तर तुम्ही प्रामाणिकपणे तो प्रश्न सोडून पुढे गेले असतं. पण ती सवय कधी कधी आपल्याला घातक ठरते. तर नेहमी स्वतःला प्रश्न विचारायचा की जर मी उद्या उपजिल्हाधिकारी होणार असेल किंवा मी उद्या काही PSI होणार असेल, ASO होणार असेल, एनिथिंग, तर आयोगाला असं का वाटतं की एका डेप्युटी कलेक्टरला इकॉनॉमिक्स आलं पाहिजे. पहिला प्रश्न असा होता, तारख्या प्राथमिक वस्तू या दुय्यम वस्तू असून जसजसे व्यक्तीचे उत्पन्न वाढत जाते तसतसे प्राथमिक वस्तूंवरील त्याच्या खर्चाची टक्केवारी कमी होत जाते. या नियमास काय म्हणतात? अँजेलचा नियम म्हणतात. एक्झॅक्टली. सी,
थोडंसं ह्याच्यामध्ये आपण स्वतःलाच ऑब्झर्व करायला पाहिजे. येस, तुम्हाला तिथं दिसेल. आता मी टेक्नॉलॉजीला एवढा जास्त फॅमिलियर नाही आहे म्हणून ट्रायल अँड एरर बेसिसवर चाललंय, तुम्ही समजून घ्याल. असं म्हणूयात की आपण पहिल्या कॉलममध्ये आपलं उत्पन्न लिहितोय, अन्नावरील खर्च आणि ह्या खर्चाची टक्केवारी. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी किंवा अर्थतज्ज्ञांनी कधी संख्येवर जायचं नसतं, टक्केवारीत बोलायचं असतं नेहमी. सोनं जर 30,000 रुपये तोळं होतं आणि ते 33,000 रुपये तोळं झालं आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये 100 रुपयाचं एक नोटबुक होती ती 110 रुपयाला झाली, बरोबर, किंवा 120 रुपयाला झाली. फॉर एक्झाम्पल वी कॅन से आपण काय म्हणू, नोटबुकची किंमत फक्त 20 रुपयांनी वाढली, सोन्याची किंमत 3,000 रुपयांनी वाढली, पण ते कॉमन लोकांना सूट करतं असं बोलणं आपल्याला नाही सूट करणार. आपण टक्केवारीमध्ये जर बघायला गेलो तर सोन्याची किंमत 10% वाढली फक्त, 30,000 रुपयाची वस्तू 33,000 रुपयाला झाली. अमाऊंट खूप मोठी दिसते 3,000 रुपये. नोटबुकचं काय, 20 रुपयांनी तर किंमत वाढली, 100 रुपयाची नोटबुक 120 रुपयाला झाली. पण आपल्याला चलनवाढीचा दर, आपण चलनवाढ मोजताना चलनवाढीची रक्कम नाहीत मोजत, चलनवाढीचा दर मोजतो. आणि म्हणून अर्थतज्ञ एखाद्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारीमध्ये बोलावं कायम. तर आपण तिसरा कॉलम घेऊयात, खर्चाची टक्केवारी. समजा आज तुमचं उत्पन्न 10,000 रुपये आहे, उत्पन्न म्हणजे जे घरून पैसे येतात ते. आज तुम्ही अन्नावर किती पैसे खर्च करताय, खूप खूप तर 3,000 रुपये. येस, मेस थोडेसे ॲव्हरेज क्वालिटीचे मेस असेल आणि थोडंसं लो क्वालिटीचं ब्रेकफास्ट करत असू आपण, 3,000 रुपये इनफ होऊन जातात. म्हणजे आज तुम्ही तुमच्या उत्पन्नापैकी 30% रक्कम अन्नावर खर्च करता. उद्या डेप्युटी कलेक्टर व्हाल, 50,000 रुपये सॅलरी जर झाली, काय कराल तुम्ही? खाऊन खाऊन खाणार काय ना आपण? म्हणजे बासमती राईस खाऊ, सगळे फ्रूट्स असतील आपल्या डाएटमध्ये, सॅलड खाऊ, सगळं एव्हरीथिंग वी विल इन्क्लूड, तरीसुद्धा किती खर्च वाढेल? वाढून 10,000 रुपये आपण अन्नावर खर्च करूयात, तरीसुद्धा आपण 3,000 रुपयांचं 10,000 रुपयांवर गेलोय. इट डझंट मॅटर, टक्केवारीमध्ये बोलावं लागेल. 50,000 रुपयातलं 10,000 रुपये फक्त खर्च करतोय आपण, 20% फक्त अन्नावर खर्च करतोय. सो 20%, सिनियर होऊ आपण किंवा खूप चांगलं एखादं प्रमोशन झालं तर 1,00,000 रुपये सॅलरी होईल. आता काय करणार? ऑलरेडी आपण सगळं इन्क्लूड केलं. आपण असं म्हणूयात की शेंगदाण्याचं कूट खातात लोक, आपण बदामाचं कूट खाऊ, ह्याच्यापेक्षा अजून काहीच नाही करू शकत. 15,000 रुपये खर्च वाढेल, कारण ऑलरेडी आपण सगळं इन्क्लूड केलं, चांगल्या क्वालिटीचा गहू, एव्हरीथिंग न्यूट्रिशियस सगळं आहे. 15% खर्च करतोय आपण अन्नावर. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे किंवा अँजेलला काय म्हणायचं होतं की जसजसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं तसतसं अन्नासारख्या वस्तूवर होणारा खर्च कमी कमी होत जातो टक्केवारीच्या स्वरूपात. ह्याला आपण अँजेलचा नियम म्हणतो. प्रॉब्लेम असा आहे की मग दुसऱ्या वस्तू कोणत्या महत्त्वाच्या असतात? तर दुसऱ्या वस्तू असतात आपल्या जीवनमानाच्या दर्जाशी संबंधित वस्तू. मी घरी रोज काय खातोय ही लोक नाहीत बघायला येत म्हणून मी लिमिटेड खर्च करतो त्याच्यावर, पण मी काय कपडे घालतोय ही लोक बघतात. म्हणून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो आपण, आहे ना, मानव विकास निर्देशांक मोजताना जो वापरला जातो, जीवनमानाचा दर्जा ज्या गोष्टींवर अवलंबून असतो, माझे कपडे, माझे शूज, माझं घड्याळ, माझे चष्मा, एव्हरीथिंग, ह्या गोष्टींवरच्या खर्चाची टक्केवारी मात्र वाढत जाते, ती कमी नाही होत. फक्त अन्नच ही अशी गोष्ट आहे, अन्नधान्य, ज्याच्यावरच्या खर्चाची टक्केवारी कमी होत जाईल असं अँजेला म्हणायचं आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी इन्फेरियर गुड्स असं म्हणलं, दुय्यम वस्तू आहेत, त्यांच्यावर जास्त खर्च नाही करावा लागत. तर हा अँजेलचा नियम आहे. ते चारही नियम मला महत्त्वाचे वाटतात म्हणून मी एक मिनिटामध्ये एक्सप्लेन करतो. सेचा बाजारविषयक नियम, जीन बॅप्टिस्ट से नावाचा एक संख्याशास्त्रज्ञ होता फ्रान्समधला, त्यांनी सेचा नियम दिला. त्याचं म्हणणं असं होतं की अर्थव्यवस्थेत मंदी मागणी कमी झाल्यामुळे येत नाही तर पुरवठा कमी झाल्यामुळे येते, पण हे पूर्ण चुकीचं आहे. कारण अर्थव्यवस्थेत मंदीची सुरुवात कायम मागणी कमी झाल्यामुळे येते. अर्थतज्ज्ञ असं म्हणतात, मोठे मोठे अर्थतज्ज्ञ म्हणतात की जसं आपण आजारी पडणार आहेत ह्याचं आपल्याला पहिलं साईन दिसतंय ना, असं भूक कमी लागायला लागते, तोंडाची चव बिघडते, तसं
अर्थव्यवस्थेत मंदी येणार आहे किंवा अर्थव्यवस्था आजारी पडणार आहे ह्याचं पहिलं साईन असतं, अर्थव्यवस्थेतली मागणी बंद होऊन जाते. बघा, तुम्ही कायम डोळे उघडून बघायला पाहिजे आजूबाजूला. 2011 वर्षापासून मी कंटिन्युअसली लक्ष्मी रोड बघतोय. मागच्या 2 वर्षा इतकी कमी, आता लोकसंख्या तर वाढली आहे ना 2011च्या तुलनेत, 9 वर्ष झाले, पण 2011च्या तुलनेत मागची 2 वर्ष लक्ष्मी रोडवर गर्दी दिसतच नाही दिवाळीच्या पिरियडमध्ये, कारण लोकांकडे पैसा नाही. नेहमी अर्थशास्त्रातलं एक चक्र आहे जे तुमच्या कायम डोक्यामध्ये चालू राहिलं पाहिजे, ज्याला मी तेजीचं चक्र म्हणतो, इन्फ्लेशनरी सायकल. फॉर एक्झाम्पल, आज आपण खर्च करत नाहीत का? कारण पैसाच नाही. आपण जातही असू सेंट्रल मॉलमध्ये किंवा बिग बझार एव्हरीवेअर, पण उद्दिष्ट वेगळं आहे, खर्च करायला नाही जात. आणि आपण विविध तऱ्हेची लोकं बघायला जातो. थोडंसं पुस्तकं बघून बघून किंवा माझ्यासारखाच व्यक्तीला रोजच बघत असाल तुम्ही क्लासमध्ये तर बोर होऊन जातो, थोडंसं डायव्हर्सिटी असली पाहिजे. तर होतं असं की लोकांकडे जर पैसा नसेल तर हे चक्र कायम डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. लोकांकडील पैसा कमी झाला, जसं विमुद्रीकरणानंतर दिसतं आपल्याला, पैसा कमी झाल्याबरोबर अर्थव्यवस्थेतली मागणी कमी होते, कारण लोकांकडे पैसाच नाही, लोक खरेदी काय करतील? अर्थव्यवस्थेत मागणी कमी झाली कोणत्याही वस्तूची की किंमत कमी होऊन जाते. बघा, एव्हरीथिंग, किती साऱ्या गोष्टी 30%, 40%, 50% डिस्काउंटमध्ये विकायला तयार आहेत लोक, कोणीच विकत घेत नाही, पैसेच नाही आहेत. किमती कमी झाल्या, समजा मी एक उत्पादक आहे आणि मी ही पाण्याची बाटली बनवतो, जर ह्या बाटलीची किंमत कमी झाली, ह्याचे मला 2 निगेटिव्ह सिग्नल मिळतात. पहिलं, ह्या बाटलीची लोकांना गरजच नाही आहे, मागणीच नाही म्हणून किंमत कमी झाली. दुसरं, ह्याची किंमत कमी होते म्हणजे माझा नफा कमी होतोय, प्रॉफिट मार्जिन कमी झालं. जर दोन्ही नेगेटिव्ह सिग्नल मिळत असतील तर कोणताच बुद्धिमान उत्पादक ते उत्पादन चालू ठेवणारच नाही, मी लगेच माझ्या उद्योगातली गुंतवणूक कमी करून टाकेल, कारण हे उद्योग मला आता पैसे देत नाही आहे, मी दुसरा उद्योग शोधायला लागेल. ह्याच्यातली गुंतवणूक कमी केल्यामुळं उत्पादन कमी होईल. सपोज मागच्या वर्षी मी ह्या 150 बॉटल बनवायचो, फॉर एक्झाम्पल, मला 150 लोकं लागायची कामगार, पण ह्या वर्षी मला उत्पादन कमी करायचं, मी आता उत्पादन कमी केल्यामुळे मी 100च बाटल्या बनवतो, आता मला 100च लोकं लागतील, मी 50 लोकांना कामावरनं काढून टाकेल, म्हणजेच बेरोजगारी वाढेल किंवा रोजगार कमी होईल. आणि रोजगार कमी झाल्यावर ही अशी लोकं आहेत ज्यांना मागच्या महिन्यापर्यंत पगार मिळायचा, पण आता त्यांना पगार मिळत नाही कारण कामावरनं काढून टाकलं. आता ही लोकं पण, लोकांकडे पैसा नाही, गरीब झालीत, ही पण मागणी करणार नाहीत, पुढच्या वर्षी मागणी अजून कमी होईल, मी अजून 50 लोकांना कामावरनं काढून टाकेल, 2-3 वर्षानंतर माझा उद्योग बंद करून टाकेल मी, कारण लोकं खरेदीच करत नाहीत. ह्या चक्राला आपण मंदीचं चक्र असं म्हणतो, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी निर्माण होणारं चक्र आहे आणि ह्या चक्रातून आपल्याला बाहेर काढायचं आहे नेहमी. आत्ता पण बघा, जेव्हा तुम्ही चालू घडामोडी वाचता, हे चक्र कायम डोळ्यासमोर असतं पाहिजे, कायम तुम्हाला दिसलं पाहिजे की का मंदी निर्माण झाली. म्हणून मागणी कमी झाल्यामुळं मंदी निर्माण व्हायला पाहिजे, पण सेचं असं म्हणणं आहे की मागणी कमी झाल्यामुळं मंदी नाही होत तर पुरवठा कमी झाल्यामुळं मंदी येते. आणि सेचचा नियम सर्वात चुकीचा ठरला 1928 साली, जेव्हा जागतिक महामंदी आली होती, द ग्रेट डिप्रेशन म्हणतो आपण. तितकी महामंदी आजपर्यंत नाही आली आणि सुदैवाने येऊ पण नाही कधी, कारण तशी महामंदी आली की जग अर्थव्यवस्था नष्ट होऊन जातात. 1928ची जी मंदी आली होती तेव्हा सगळे शोरूम फुल होते, भरपूर भरलेले, पण लोक खरेदीच करायला तयार नव्हते आणि म्हणून मागणी नसल्यामुळं मंदी आली होती. पुरवठा तर भरपूर आहे, शोरूम सगळे फुल आहेत भरलेले. म्हणून सेचा बाजारविषयक नियम चुकीचा आहे. सेचं असं म्हणणं आहे की मागणी कमी झाल्यामुळं मंदी येतच नाही, पुरवठा कमी झाल्यामुळं मंदी येते. आणि म्हणून तुम्ही लोकांना गरज आहे गरज नाही आहे हा विचारच करायचा नाही, तुम्ही उत्पादन करत राहा आणि तुम्ही केलेलं उत्पादन स्वतः स्वतःसाठी मागणी निर्माण करेल, लोक ऑटोमॅटिकली घ्यायला लागतील. बघा, सेल्फी कॅमेऱ्याची गरज नव्हती कधीच, मोबाईलमध्ये आला म्हणून आपण सेल्फी घ्यायला लागलो. इट इज नॉट नीड बेस्ड इन्व्हेन्शन, इन्व्हेन्शन झालंय म्हणून गरजा निर्माण झाल्यात. सेचा बाजारविषयक नियम आपल्याला मॉलमध्ये बरोबर दिसतो. बघा, आपण तुम्ही बिग बाजारमध्ये किंवा डीमार्टमध्ये गेलात, तिथं तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही वस्तू नाहीत विकत घेत, एखादी चांगली वस्तू दिसली आहे म्हणून गरज निर्माण करता तुम्ही स्वतः की चला कामाला येईल घरात. सेचा बाजारविषयक नियम मॉल कल्चरमध्ये बरोबर सापडतो पण अर्थव्यवस्थेत सापडत नाही. म्हणून सेचा बाजारविषयक नियम हा मागणी आधारित नसून पुरवठा आधारित आहे.
जिफेन वस्तूविषयक नियम, जिफेन गुड्स नावाच्या गुड्स असतात, वाचले काय असतात? पण काय म्हणू आपण जिफेन वस्तूंचं? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि लोकांची भीती असते. आता बघा, कांदा 50 रुपये किलोचा 70 रुपये किलो झाला, आपल्यासारख्या लोकांना भीती वाटते की अजून 100 रुपये किलो होईल, म्हणून आपण 70 रुपये किलो झाल्यावर कांदा जास्त घेतो. जी लोक कधीच कांदा खायची नाही ती लोकंसुद्धा कांदा घ्यायला लागलेत. का? कारण अजून महाग होईल. जिफेन गुड्स किंवा जिफेन वस्तू ह्या अशा वस्तू असतात ज्यांची किंमत वाढल्यावर त्यांची मागणी वाढते. जोपर्यंत किंमत कमी तोपर्यंत कोणी घेत नाही, पण किंमत वाढली की लोकांना भीती असते की अजून किंमत वाढेल आणि मग लोक खरेदी करायला लागतात. मग जिफेन वस्तूचा नियम तो आहे. फिलिप्स नियम आपल्याला पुढं आहे, फिलिप्स वक्ररेषा क्वेश्चन नंबर 6 मध्ये, तिथे एक्सप्लेन करूयात आपण. तर 1 उत्तर असेल 2. दुसरं, खर्च दाबजन्य चलनवाढ पुढील घटकांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे संभवते. काय उत्तर असावं? 1. बघा आता सेम ह्या बाटलीची किंमत वाढण्याची 2 कारणं आहेत. मी आहे उत्पादक, तुम्ही आहेत ग्राहक. पहिलं, तुमच्याकडून मागणी वाढल्यामुळे जेव्हा ह्या बाटलीची किंमत वाढेल आपण म्हणतो मागणी ताणजन्य चलनवाढ, डिमांड पुल इन्फ्लेशन. आणि माझ्याकडनं जेव्हा कारणं घडतील आपण म्हणतो खर्च दाबजन्य चलनवाढ. मग कोणती कोणती कारणं आहेत? पहिलं, कच्च्या तेलाच्या किमती. कच्च्या तेलाची किंमत वाढली म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढेल. वाहतुकीचा खर्च वाढला म्हणजे मी माझ्या खिशातून नाही देणार, मी ह्या बाटलीची किंमत वाढवेल. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला ना, म्हणून पहिलं असायला पाहिजे. कच्च्या मालाच्या किमती, ऑफकोर्स उत्पादनाचा खर्चच वाढला आहे म्हणून ह्याला खर्च दाबजन्य चलनवाढ म्हणलं पाहिजे. कामगारांचा पगार माझ्याकडनं रिझन आहे, कारण कामगारांनी संप केला, मला सांगितलं डबल करा आमचा पगार, मी त्यांचा पगार डबल केला, पण मी खिशातून नाही देणार माझ्या. प्रत्येक व्यक्ती उद्योग समाजसेवेसाठी नाही चालू करत, नफा कमावण्यासाठी करतो. मग मी माझ्या खिशातून का त्यांना पगार देईल? मी ह्या बाटलीची किंमत वाढवेल आणि त्यांचा पगार भागवेल. आणि चौथं, कर्जावरील व्याजदर. मला जर बँकेला जास्त EMI भरावा लागत असेल तर मी तुमच्याकडनं पैसा घेईल. तर कोणत्याही वस्तूची किंमत वाढण्याची 2 कारणं असतात. तुमच्या साईडनी, ग्राहकांच्या साईडनी जी कारणं घडतील त्यांना आपण म्हणतो मागणी ताणजन्य चलनवाढीची कारणं. फक्त मागणी वाढल्यामुळं माझ्याकडनं जी कारणं घडतील ती 2 आहेत. पहिलं, पुरवठा कमी झाल्यामुळं किंवा वस्तूच्या उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळं. आणि म्हणून उत्पादकाच्या साईडनी 2 प्रकारची कारणं असतात, पुरवठा कमी होणं आणि उत्पादनाचा खर्च वाढणं. तुमच्याकडनं एकच कारण आहे, मागणी वाढणं, बरोबर. म्हणून ह्या 4 कारणांमुळे खर्च दाबजन्य चलनवाढ निर्माण होईल, बरोबर. 4 कारणं आहेत. तिसरं, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण मागची 2 वर्ष आपण भारत एका कचाट्यात सापडलाय. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा करायचा पण आहे आणि बँकांचे NPS पण वाढत चाललेत. मग काय करायचं? म्हणून अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा थोडा महत्त्वाचा टॉपिक मला वाटतो, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अग्रक्रम क्षेत्र ही अशी क्षेत्र असतात जी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी प्रचंड महत्त्वाची आहे, पण रिस्की असल्यामुळं बँका त्यांना कर्ज देणार नाहीत. बघा, तुम्ही एखाद्या बँकेचे मॅनेजर आहात, तुम्हाला बँकेने मॅनेजर बनवलंय बँकेसाठी पैसा कमवायला, लोकांची सेवा करायला नाही. तुमच्या बँकेकडे 50 लाख रुपये आहेत फक्त, आणि तुमच्याकडे 2 लोक कर्ज मागायला आली. एक आला मुकेश अंबानींचा मुलगा, ज्याला मर्सिडीज घ्यायची मोठी, 50 लाख रुपये कमी पडतात. आणि दुसरा आपल्यासारखाच एक मुलगा आला जो इंजिनिअरिंग करून आलाय आणि त्याला स्वतःची इंडस्ट्री टाकायची. दोघांना पण 50-50 लाख रुपये पाहिजेत, पण तुमच्या बँकेकडे फक्त 50 लाख रुपये. तुम्ही कोणाला कर्ज द्याल? ऑफकोर्स मुकेश अंबानींच्या मुलाला कर्ज द्याल, कारण तुम्ही जर त्या उद्योग टाकणाऱ्याला पैसा दिला ना तर तुम्हाला त्याच्याकडेच जावं लागेल रोजगार मागायला, कारण बँकेने काढून टाकलेलं असेल. बँकेने तुम्हाला पैसा कमवण्यासाठी मॅनेजर बनवलं. फायदा कसा आहे? पहिली गोष्ट, मुकेश अंबानींचा मुलगा 50 लाख रुपयाचं कर्ज बुडवणार नाही, फर्स्ट फॅक्ट. सेकंड, मुकेश अंबानी खुश होऊन जातील की माझ्या मुलाला कर्ज दिलं ह्यांनी, म्हणून ते त्यांचं अकाउंट तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतील. मुकेश अंबानींचं एकट्याचं अकाउंट बँकेमध्ये आलं ना की दुसरे अकाउंट लागतच नाहीत, कशाला लागतील, इतका पैसा आहे. आणि म्हणून तुम्ही मुकेश अंबानींच्या मुलाला कर्ज द्याल, पण त्या कर्जामुळे किती रोजगार निर्मिती होईल? 2, एक ड्रायव्हर आणि क्लीनर. 50 लाख रुपये खर्च करून फक्त 2 लोकांना रोजगार मिळणार आहे, पण ते जर त्या इंजिनियरला कर्ज दिलं असतं तर 20-25 लोकांना रोजगार मिळाला असता. पण आपण देत नाहीत. का? कारण त्याचा उद्योग चालेल ह्याची काय गॅरंटी? म्हणून पण खरं तर त्या इंजिनियरला कर्ज देणं आवश्यक आहे अर्थव्यवस्थेसाठी, तरच GDP वाढेल, उत्पादन वाढेल तर. आणि म्हणून
अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहेत पण तरी बँका त्यांना कर्ज देत नाहीत कारण रिस्की आहेत. अशा क्षेत्रांना आरबीआयने अग्रक्रम क्षेत्रामध्ये टाकून दिलं. मग ती अग्रक्रम क्षेत्र असली पाहिजेत. पहिलं, तोट्यात चाललेल्या सार्वजनिक कंपन्या. सार्वजनिक कंपन्यात शासन येईल ना त्यांना वाचवायला, बँकेला कशाला काही केलं पाहिजे. कृषी व संलग्न क्रिया पहिलं अग्रक्रम क्षेत्र आहे, लिस्टमधलं पहिलं नाव, कारण आपला देशच कृषी प्रधान आहे, शेतकऱ्यांना कर्ज दिलंच पाहिजे. आणि अग्रक्रम क्षेत्रापैकी सर्वात जास्त टक्केवारी सुद्धा कृषीची आहे. 18% कर्ज कृषीला द्यायचं 40%. म्हणून कृषी असलंच पाहिजे. दुर्बल घटक ऑफकोर्स आहेत, कारण दुर्बल घटकांना कर्ज दिलं नाही तर ते आर्थिक सक्षम होणारच नाहीत, आयुष्यभर दुर्बलच राहतील. आणि सूक्ष्म उद्योग, सूक्ष्म उद्योग ग्रामीण भागामध्ये टाकले जातात आणि ह्यांच्यामुळे सर्वात जास्त रोजगार निर्मिती होते. म्हणून ब, क, ड हे तिने उत्तर यायला पाहिजेत. ऑप्शन तिसरा. चौथं, पुढील विधानांचा विचार करा. ऋण कोणा चलनवाढ फायदेशीर ठरते. बरोबर, चलनवाढीमुळे परदेशातून होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी होऊन निर्यातीचे प्रमाण वाढते. बघूयात, निवृत्ती वेतनधारकांना चलनवाढीचा फायदा होतो. काय उत्तर वाटतं? फर्स्टमध्ये थोडासा डाऊट वाटतो ना, नो प्रॉब्लेम, आय क्लिअर. कोणतं वाटतंय सगळ्यांना? तीन, फक्त क. अजून कोणाला काही मतभिन्नता असली पाहिजे? फक्त अ. दोन, ए अँड बी पण वाटतं एक. आणि चारही म्हणून टाका काही जण, सगळेच ऑप्शन होऊन जातील. बघा आता, सपोज एकदम सिंपल आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर तसं ह्याची गरज नाही लागणार मला. मी एखाद्या इथल्या मित्राकडनं 10 लाख रुपये घेतले होते 2015 साली. समजा मी ह्याच्याकडनं 10 लाख रुपये घेतले. ऋणको आणि धनको हे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. अगोदर केमिस्ट्री माहिती, रसायनशास्त्र, रसायनशास्त्राबरोबर कोरिलेट करायचं. जो पदार्थ इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर आपण ऋण लिहितो. ऋण साईन नेगेटिव्ह, म्हणजे जी घेणारी लोक आहेत त्यांच्यावर ऋण चिन्ह येईल, त्यांना आपण ऋणको म्हणलं. डेटर्स, ज्यांनी कर्ज घेतलंय. जी देणारी लोक आहेत, इलेक्ट्रॉन देणारं मूलद्रव्य, त्याच्यावर आपण प्लस लिहितो, पॉझिटिव्ह. धनचिन्ह, धनको. देणाऱ्यावर धनचिन्ह असेल आणि घेणाऱ्यावर ऋणचिन्ह असेल. ज्यांनी कर्ज दिलंय तो धनको, ज्यांनी घेतलंय तो ऋणको. कन्सेप्ट पहिला क्लिअर. दुसरा, आता मी ह्याच्याकडनं 10 लाख रुपये घेतले होते असं म्हणूयात, असं फक्त समजूयात. 2015 साली मी ह्याच्याकडनं 10 लाख रुपये घेतले. मी ह्याच्यावरचं ह्याला व्याज देत राहील. व्याज म्हणजे काय असतं? जसं आपण घर वापरतो आणि घराचं भाडं देतो, तसं आपण पैसे वापरतोय, पैशाचं भाडं देतोय, व्याज. व्याजाचं कन्सिडर इथं करायचंच नाही आपल्याला, मूल्याचं कन्सिडर करायचं. 10 लाख रुपयांचं मी जेव्हा ह्याच्याकडनं पैसे घेतले होते 10 लाख रुपये, तेव्हा सोन्याचा भाव होता 2500 रुपये ग्रॅम. बरोबर, मी ह्याच्याकडनं 10 लाख रुपये घेतले आणि 400 ग्रॅम सोनं घेऊन ठेवलं. 10 लाख रुपयाला 400 ग्रॅम सोनं यायचं. आज मला तो म्हणतोय की माझे पैसे परत कर. आज चलनवाढ आहे, सोन्याची किंमत वाढली म्हणजे चलनवाढ आहे. मला त्याला 10 लाख रुपये द्यायचे आहेत, पण आज सोन्याची किंमत 4000 रुपये ग्रॅम, म्हणजे मला 250 ग्रॅम सोनं फक्त विकावं लागेल 10 लाख रुपयांसाठी. मी 400 ग्रॅम जे सोनं घेतलं होतं त्याच्यातलं 250 ग्रॅम सोनं विकेल, 10 लाख रुपये येतील, मी त्याचे देऊन टाकेल. 150 ग्रॅम सोनं मला फुकटच राहिलं, फुकटच मिळालंय. म्हणजे मला फायदा झाला चलनवाढीचा, त्याला मात्र नुकसान झालं. कारण चलनवाढ होते म्हणजे पैशाची ताकद कमी होते. मागच्या वर्षी 20 रुपये किलो गहू असेल आणि ह्या वर्षी 25 रुपये किलो झाला. सिम्पल, मागच्या वर्षी तुम्ही एखाद्या दुकानदाराकडे गेलात, त्याला 100 रुपये दिले, त्याने तुम्हाला 5 किलो गहू दिला. तुम्ही गेस केला की 20 रुपयाला 1 किलो गहू मिळतोय. ह्या वर्षी तुम्ही त्याच दुकानदाराकडे गेलात, त्याला 100 रुपये दिले, पण ह्या वर्षी मात्र तो तुम्हाला फक्त 4 किलो गहू देतोय. म्हणजेच ह्या वर्षी गव्हाची किंमत 25 रुपये किलो झाली. चलनवाढ होते म्हणजे दोन गोष्टी घडतात. एखाद्या साधारण विद्यार्थ्यासारखं इतकंच नाही लक्षात ठेवायचं की वस्तू व सेवांची किंमत वाढणं म्हणजे चलनवाढ. दोन गोष्टी होतात, वस्तू व सेवांची किंमत वाढणं प्लस रुपयाची किंमत कमी होणं म्हणजे चलनवाढ, अशी व्याख्या असते. बघा, मागच्या वर्षी 20 रुपयामध्ये इतकी ताकद होती की 1 किलो गहू खरेदी करेल, पण ह्या वर्षी जर तुम्ही दुकानदाराला म्हणलात की नाही मला 20 रुपयाचा गहू दे, तर तो तुम्हाला 800 ग्रॅम गहू देईल, कारण 25 रुपये किलो गहू आहे. म्हणजे ह्या वर्षी
20 रुपयाची ताकद इतकीच आहे की 800 ग्रॅम गहू येईल, म्हणजेच पैशाची ताकद कमी झाली, चलनवाढ होते म्हणजे पैशाची ताकद कमी होते. मी ह्याच्याकडनं पैसा घेतला तेव्हा पैशाची ताकद जास्त होती आणि मी त्याला जेव्हा पैसा परत करतो आहे पैशाची ताकद कमी झाली. मी कमी ताकद असलेला पैसा त्याला परत करतो आहे म्हणजे त्याचं नुकसान झालं, माझा फायदा झाला. ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं त्यांचा फायदा होतो चलनवाढीत आणि ज्यांनी दिलेलं असतं त्यांचा लॉस होतो. त्यांनी मला जेव्हा पैसा दिला तेव्हा 10 लाख रुपयात 400 ग्रॅम सोनं यायचं, आज जेव्हा मी परत करतो आहे 10 लाख रुपयात फक्त 250 ग्रॅम सोनं येतं. बघा, नुकसान झालं. चलनवाढीचा कायम ऋण कोणा फायदा होतो? कायम, बरोबर. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. चलनवाढीमुळे परदेशातून होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी होऊन निर्यातीचे प्रमाण वाढते अशक्य आहे. चलनवाढ तुमच्या देशात झाली, जगात नाही. तुमच्या देशातल्या वस्तू महाग बनल्यात म्हणून लोक तुमच्या देशातल्या वस्तू घेतच नाही आहेत. तुमच्या देशातली लोकसुद्धा ते दुसऱ्या देशातून वस्तू मागवून खरेदी करतात कारण तुमच्या देशातल्या वस्तू महाग झाल्यात, दुसऱ्या देशांमधल्या नाही. चलनवाढीच्या परिस्थितीत आयात वाढते. बघा, कांद्याचे भाव वाढले, आपण तुर्की अफगाणिस्तानकडनं आयात केले कांदे, चलनवाढ झाली की आयात करावीच लागते, 100% करावी लागेल. चलनवाढ झाली की आयात वाढेल, पण तुमच्या देशातल्या वस्तू ऑलरेडी तुमच्याच देशात महाग आहेत, त्या बाहेरच्या देशात किती महाग होऊन जातील, म्हणून बाहेरचं कोणी खरेदी करणार नाही. म्हणून चलनवाढ झाली की निर्यात कमी होते आणि आयात वाढते. म्हणून दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे 100%. निवृत्ती वेतनधारकांना चलनवाढीचा फायदा होतो? नाही होणार. चलनवाढ, तुम्ही पेन्शनर लोक बघा, त्यांची पेन्शन ठरलेली असते. वस्तू आणि सेवांच्या किमती किती वाढू द्या, त्यांना 10,000 रुपये महिना म्हणजे 10,000 रुपये महिन्यास मिळणार. जर वस्तूच्या किमती वाढल्या म्हणजे आता खिशात पैसाच शिल्लक राहत नाही. निवृत्ती वेतनधारक, रोजंदारीवर काम करणारी लोक, ज्यांना स्थिर पगार आहे अशी लोक, ह्या सगळ्यांना नुकसान होणार आहे. म्हणून तिसरं स्टेटमेंट पण चुकीचं आहे. फक्त अ असायला पाहिजे उत्तर. चौथ्याचं 2 आलंय लक्षात, काही डाऊट नाही. गुड. 5, ओपन मार्केट ऑपरेशन्सचा काय अर्थ होतो? हे तर सिंपल आहे. RBI द्वारे खुल्या बाजारात शासकीय प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाणं म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार, बरोबर. मला असं वाटतंय चलनवाढ जास्त आहे का? तुमच्याकडं पैसे आहेत, मग तुमच्याकडं ऑलरेडी पैसे आहेत, मग मला जर, मी RBI असेल, मला जर चलनवाढ नियंत्रणात आणायची तर मला काय करावं लागेल? तुमच्याकडचा पैसा काढून घ्यावा लागेल. पण मी असंच नाही काढून घेऊ शकत, लोकशाही आहे. मला तो त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल, चॉकलेट, गाजर. मग मी तुम्हाला एक कागद देईल, त्या कागदावर लिहिलेलं असेल की तुम्ही भारत शासनाला 1 कोटी रुपये कर्ज म्हणून दिलेले आहेत, ह्या ह्या तारखेला तुम्हाला तुमचा पैसा परत मिळेल. मी तुम्हाला असं एक कागद देईल आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला 1 कोटी रुपये द्याल. आता तुमच्याकडे फक्त कागद आहेत आणि सगळा पैसा माझ्याकडे. कागदांच्या बदल्यात व्यवहार नाहीत करतायत. तुम्ही जर हे कागद घेऊन खाली एखाद्या दुकानात गेलात की भाऊ बघ, 1 कोटी रुपये मी शासनाला कर्ज दिलंय, मला आज 40,000 रुपयाचा लॅपटॉप दे, मी पैसे आले की देऊन टाकेल परत. 40,000 फटके मिळतील, है ना? कोणी लॅपटॉप नाही देणार आपल्याला. आणि म्हणून RBI खुल्या बाजारामध्ये शासकीय प्रतिभूतींची खरेदी विक्री करतं, त्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो. ओपन जरी म्हणलेलं असलं तरी ह्या शासकीय प्रतिभूती व्यापारी बँका खरेदी करतात, आपल्यासारख्या सामान्य नागरिकांपर्यंत ते येत नाही. तर ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजे तिसरं, रिझर्व्ह बँकेकडून सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री केली जाणं. नंतर 6, गिनी गुणांक हा अर्थव्यवस्थेतील आर्थिक विषमता मोजण्याचे साधन आहे, बरोबर. 3 संकल्पना आपण वापरतो, गिनी गुणांक, उत्पन्न पंचक प्रमाण आणि पाल्म गुणोत्तर. ह्या 3 संकल्पनांच्या आधारे अर्थव्यवस्थेतील विषमता मोजली जाते, बरोबर. तर पहिलं बरोबर आहे. दुसरं, गिनी गुणांक काढण्यासाठी लाफर वक्ररेषेचा उपयोग केला जातो? नाही. लॉरेन्स वक्ररेषेचा उपयोग केला जातो अर्थशास्त्रात. येस, लॉरेन्स ना, इट इज लॉरेन्स. लाफर, आय एम जस्ट एक्सप्लेनिंग दॅट. अर्थशास्त्रामध्ये 3 वक्ररेषा आहेत, 3 कर्व्ह, त्या माहितीच असल्या पाहिजेत. पहिली आहे फिलिप्स वक्ररेषा, जो तिसरा ऑप्शन आहे, तिथं आपण एक्सप्लेन करू. दुसरी आहे लाफर वक्ररेषा. अर्थशास्त्रामध्ये करांचा दर, टॅक्सचं प्रमाण, टॅक्स रेट, आणि शासनाला मिळणारा कर महसूल, ह्याच्यामध्ये जो संबंध दाखवला जातो त्याला लाफर कर्व असं म्हणतो. जस तुम्ही तिथं बघितलं तर मी एक्सप्लेन करतो. बघा,
आपण असं म्हणूयात वाय ॲक्सिसवर आपण करांचा दर असं म्हणलं आणि एक्स ॲक्सिसवर महसूल असं म्हणलं. सिद्धिस ना, जर तुम्ही सगळीजण नागरिक आहात, मी शासन आहे, मी तुमच्याकडनं 10% टॅक्स घेत असेल, तुम्ही सगळी हसत हसत द्याल. 10% म्हणजे काहीच नाही, तुम्ही सगळीजणं मला टॅक्स द्याल, पण 10% खूप छोटी रक्कम आहे म्हणून मला मिळणारा महसूल जास्त असणार नाही. मी 20% केलं, तुम्ही देताय, मला आता महसूल वाढला. मी 30% टॅक्स केलं, तुम्ही अजून पण प्रामाणिकपणे देताय, मला अजून महसूल वाढला. पण मी 40% केलं. आता तुमच्यापैकी काही जण विचार करतील, आपण कष्टाने कमवायचा वर्षभर आणि शासनाला 40% टॅक्स कशाला द्यायचं? म्हणजे आता तुमच्यापैकी 25% लोक कर भरायचं कमी करतील, टॅक्स बुडवायला लागतील. आणि म्हणून जरी मी करांचा दर वाढवलेला असला तरी मला मिळणारं महसूल कमी झालेला असेल, कारण लोक टॅक्सच भरत नाहीत. मी 60% केला कराचा दर, अजून 25% लोक कर भरायचं बंद करतील. जर मी 100% केला कराचा दर, तुम्ही काही कमवणारच नाहीत, कारण आपण कमवायचं वर्षभर आणि सगळं शासनाला नेऊन द्यायचं असं कोण कशाला करेल? इतकं तर बुद्धिमान आपण आहोत 100%. मग अर्थव्यवस्थेतील कराचा दर जसजसा वाढत जातो तसतसं शासनाचा महसूल वाढत जातो, पण फक्त एका स्तरापर्यंतच. त्याच्यापेक्षा जास्त जर कराचा दर आपण वाढवला तर लोक कर बुडवायला लागतात आणि शासनाचा महसूल कमी होतो. हा जो कर आहे, ज्या ठिकाणी शासनाला मिळणारा महसूल सर्वात जास्त आहे, तो कर असावा, कराचा तितका दर असावा. सगळ्या लोकांनी भरला पण पाहिजे आणि तो इतका जास्त असला पाहिजे की शासनाला मिळणारा महसूल जास्त असेल. आणि म्हणून कराचा दर आणि शासनाला मिळणारा महसूल ह्याच्यातला संबंध लाफर कर्वद्वारे एक्सप्लेन केला जातो. आर्थर लाफर आणि त्याचे दोन मित्र एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पीत बसले होते आणि तिथं त्यांचं डिस्कशन चाललं होतं की कराचा दर किती असला पाहिजे. तर त्यांनी बसल्या बसल्या टिश्यू पेपरवर हा कर्व काढलेला की कराचा दर बघा, जसजसं वाढत जाईल शासनाला मिळणारा महसूल वाढत जाईल, पण एका लिमिटनंतर लोक कर भरायचं कमी करतील, बुडवायला लागतील आणि ऑटोमॅटिकली कराचा महसूल कमी होत जाईल. कॉफी शॉपमध्ये बसल्या बसल्या एका व्यक्तीने इतका चांगला कन्सेप्ट दिला, म्हणून लाफर कर्व इतका महत्त्वाचा आहे आपल्याला. गिनी गुणांक काढण्यासाठी लॉरेन्स कर्व वापरतात. लाफर कर्व बघितला आपण. तिसरं, फिलिप्स वक्ररेषा अर्थव्यवस्थेतील चलनवाढ आणि रोजगार निर्मिती यांच्यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. फिलिप्सनी असं सांगितलंय की अर्थव्यवस्थेमध्ये जर महागाई वाढत जात असेल तर रोजगार निर्मिती होत जाते, कारण मी जो मंदीचं चक्र काढलं होतं त्याचा ऑपोजिट चक्र विचार करा. लोकांकडचा पैसा वाढला, लोक शॉपिंग करायला जातील, मागणी वाढेल, मागणी वाढल्या की किमती वाढतील, किमती वाढल्या की गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढलं की नवीन लोकांना रोजगार मिळेल. म्हणजेच काय म्हणायचं आहे की अर्थव्यवस्थेतल्या किमती वाढल्या की रोजगार निर्मिती होईल, नवीन लोकांना रोजगार मिळेल. आणि तेच म्हणायचं आहे फिलिप्सला. फिलिप्सचा कर्व आपण असा काढू शकतो. इथं आपण लिहूयात चलनवाढ आणि इथं आपण लिहूयात बेरोजगारी. फिलिप्सचं असं म्हणणं आहे की जसजसं चलनवाढ होत जाते तसतशी बेरोजगारी कमी कमी होत जाते. हा आहे फिलिप्स कर्व. 3 वक्ररेषा महत्त्वाच्या आहेत. लॉरेन्स वक्ररेषा गिनी गुणांक काढण्यासाठी, लाफर वक्ररेषा कराचा दर आणि कर महसूल ह्यांच्यातील संबंध, आणि फिलिप्स वक्ररेषा बेरोजगारी आणि चलनवाढीतील संबंध. चलनवाढ झाली की बेरोजगारी कमी 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 होत जाईल असं फिलिप्सला म्हणायचं. डन, नाऊ क्लिअर, कळलं तिन्ही वक्ररेषा बरोबर? गुड. तर ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे आणि क पण बरोबर आहे, तर अ आणि क तिसरं उत्तर असायला पाहिजे बरोबर. गुड. 7, पुढीलपैकी कोणत्या घटनेचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढेल सांगा. 1, खरेदी केली जाणं. मी जे कागद तुम्हाला विकलं होतं ते कागद मी पुन्हा खरेदी केलं, म्हणजे त्याच्या बदल्यात मी तुम्हाला कॅश देईल. आता अर्थव्यवस्थेत शासकीय कर्जरोख्यांची खरेदी केली की रोख पैसा वाढत जातो, म्हणून मंदीच्या परिस्थितीत RBI हे करते, लोकांकडनं शासकीय प्रतिभूती खरेदी केल्या जातात. म्हणून पहिलं बरोबर, जनतेद्वारे व्यापारी बँकांमध्ये ठेवी जमा केल्या जातील. सगळं जनतेकडे कुठं पैसा राहिला, पैसा बँकेत पॅक झाला, लॉक. सरकारी कर्जरोख्यांची विक्री, त्याच्यामुळे तर तुमच्याकडचा पैसा माझ्याकडे येईल. आणि मध्यवर्ती बँकेने वैधानिक रोखतेचे प्रमाण वाढवणे, पैसा लॉक होऊन जातो हा.
म्हणजे पहिलं ऑप्शन असलं पाहिजे. गुड. ड, आठवं, पैशाचे अवमूल्यन केल्यामुळे निर्यात वाढ संभवते आणि अवमूल्यनाचा परिणाम म्हणून देशी वस्तूंचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतात. बरोबर, दोन्ही पण विधानं बरोबर आहेत. आपण असं म्हणूयात, एक डॉलर म्हणजे 50 रुपये होते आणि सध्या 1 डॉलर म्हणजे 55 रुपये आहेत. म्हणजे रुपयाची किंमत कमी झाली. 50 रुपयात ताकद होती 1 डॉलर खरेदी करायची, आता 55 रुपये लागतात. म्हणजे रुपयाची किंमत कमी झाली. ऑफकोर्स रुपयाची किंमत कमी झाली. इथं जर तुम्हाला डाऊट असेल ना, तर नाही ठीक आहे, आय विल एक्सप्लेन, डोंट वरी. मागच्या कालपर्यंत बोलूयात आपण, 1 डॉलर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 50 रुपये लागायचे. 50 रुपयात इतकी ताकद होती की 1 डॉलर खरेदी करू शकेल. पण आज 1 डॉलर खरेदी करायचं असेल तर 55 रुपये द्यायला लागतात. म्हणून इथं आकड्यावर नका जाऊ. आकड्याकडे बघून वाटेल रुपयाची किंमत वाढली आहे. वाढली नाही, कमी झाली आहे ती. सिरियसली बघा, भारतामध्ये एक शूज बनवणारा व्यक्ती आहे ज्याचा शूज 1100 रुपयाला पडतो. पूर्वी जर हा शूज, जेव्हा 1 डॉलर 50 रुपयाला होता, तेव्हा हा शूज विकत घ्यायचा असेल तर 22 डॉलर द्यावे लागायचे. बरोबर, 22 डॉलर म्हणजे 1100 रुपये. आज जर हा शूज विकत घ्यायचा असेल 1 डॉलर म्हणजे 55 रुपये असताना, तर तुम्हाला फक्त 20 डॉलर द्यावे लागतील. म्हणजे भारतात बनलेला शूज जो मागच्या वर्षी 22 डॉलरला मिळायचा, तो ह्या वर्षी 20 डॉलरला मिळतोय. म्हणजेच पैशाचं अवमूल्यन झाल्यामुळं आपल्या वस्तू परकीय बाजारपेठेत स्वस्त झाल्या आणि म्हणून आपली निर्यात वाढते. म्हणून तर 1948, 1966 आणि 1991 3 वर्ष आपण अवमूल्यन जाणून बुजून केलं, आपली निर्यात वाढावी आणि आपल्याकडं काहीतरी तर पैसा यावा म्हणून. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, पहिलं उत्तर असलं पाहिजे. 9, अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? स्वतःला एकतर वित्तमंत्री समजायचं, नाहीतर RBI गव्हर्नर समजायचं, है ना. पहिलं, व्याजांचे दर वाढवणे. बरोबर, लोक कर्ज घेणार नाहीत. कर्ज घेणार नाहीत तर खर्च करणार नाहीत. प्रॉब्लेम सॉल्व. व्याजामध्ये घट केली तर लोक कर्ज घेतील. सार्वजनिक खर्च वाढवला तर तुमच्याकडे जास्त पैसे येतील. म्हणून फक्त अ असलं पाहिजे. पटतंय? गुड. 10, व्यवहार तोल हा व्यापार तोलाच्या तुलनेत एका देशाच्या इतर देशांबरोबर होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीचे चित्र अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो. ऑफकोर्स, व्यवहार तोल ही खूप मोठी संकल्पना आहे. त्याच्यातली एक छोटीशी संकल्पना म्हणजे व्यापार तोल आहे. म्हणून अ बरोबर. आर, व्यवहार तोलामध्ये दृश्य अदृश्य. अदृश्य म्हणजे सेवांचा व्यापार आणि दृश्य म्हणजे वस्तूंचा व्यापार. तसेच परकीय गुंतवणूक किंवा कर्जे या सर्व घटकांचे विनिमय विचारात घेतले जाते तर व्यापार तोलामध्ये असे नाही केले जात. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे त्याचं रिझन पण आहे. 1 उत्तर असलं पाहिजे. 11, शासनाद्वारे उचलल्या जाणाऱ्या पुढील उपाययोजना लक्षात घ्या. चलनाचे अवमूल्यन घडवून आणणे, आत्ताच बघितलं आपण. निर्यात सबसिडीमध्ये घट घडवून आणणे. निर्यात सबसिडी कमी केली म्हणजे आता लोक निर्यात करणारच नाहीत, कारण काही फायदाच नाही होत. निर्यात करांमध्ये घट घडवून आणणे. आता मात्र निर्यात वाढेल. काय विचारलंय? वरील कोणत्या उपाययोजना चालू खात्यातील तूट कमी करण्यास मदत करतील? करंट अकाउंट डेफिसिट, है ना. तर पहिलं आणि अ आणि क असायला पाहिजे, कारण ह्याच्यामुळं चालू खात्यावरील तूट म्हणजे आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे, खड्डा पडतोय देशात. मग तो कसा कमी करायचा? निर्यात वाढवायची आणि आयात कमी करायची. निर्यात वाढवणाऱ्या सगळ्या गोष्टी चालू खात्यावरील तूट कमी करतील. म्हणून अ आणि क अशा गोष्टी आहेत. नाही, हे होत राहणार आहे सगळं. आपल्यासारखी लोक बघा, कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही मोठं काम करायला जाणार ना कोणतं तरी, तेव्हा प्रचंड अडचण येणार. आणि नेहमी जर तुम्ही एखादं काम करायला सुरुवात केली आणि अडचण आलीच नाही ना, तर समजायचं तुम्ही काहीच काम करत नाहीत. जशाच अडचणी यायला लागतील, फ्रस्ट्रेट व्हायचंच नाही, कॉन्फिडंट व्हायचं की मी मोठं काम करतोय. शेतामध्ये गोठा बांधायला घेतला तुम्ही, काय अडचणी येणार आहेत? काय तर करायला लागतं. चिपाडं गोळा करायचीत, लाकडं ठोकायची चार, आणि चिपाडं त्याला बांधून टाकायची, गोठा तयार 15 दिवसात. कोणी मरत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, पण गोठ्याची लाईफ काय? 2 वर्ष. पण जर ताजमहाल बांधायला घेतलं तर मार्बल आणावं लागलं होतं गुजरातवरून, राजस्थान गुजरातवरून, आणि ताजमहाल बनवला आग्र्यात, मैदानी प्रदेश जिथं मार्बल दूर दूरपर्यंत सापडत नाही. हत्तीवरून एवढं मार्बल नेलं, कितीतरी लोक मेली त्या कामात. पण ताजमहाल बनवण्यासाठी ज्या अडचणी आल्या होत्या त्याचं सार्थक झालं, कारण आपण आजही ताजमहाल बघायला जातो. 350-400 वर्ष झाले.
म्हणून मोठं काम करायचं म्हणलं की अडचणी येतील, ही अशी लहान लहान लोकं आपल्या पुढे अडचणी क्रिएट करणार आहेत. अशानं असं मच्छरसारखं फक्त असं असं करायचं. मच्छर आपल्याला चावलं म्हणून की आपण लगेच त्याला सगळी हत्यारं घेऊन नाहीत लागत, बुलेट वगैरे घेऊन. येस, म्हणून ह्या अशा लोकांना उडून लावायचं असतं. आपण मोठी लोकं आहोत तर अ आणि क हे उत्तर यायला पाहिजे. भारतात भारतीय रुपया हा पूर्णतः परिवर्तनीय, तर चिल्लर प्रश्न आहे. भारतातील व्यापार खात्यावर आपण पूर्ण चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय केला आहे रुपया, भांडवली खात्यावर केलेला नाही. कारण भांडवली खात्यावर करावा का हे विचार करण्यासाठी आपण तारापूर समिती नेमली 1997 मध्ये. त्यांनी सांगितलं करा की लगेच 1997 मध्ये पूर्व आशिया संकट आलं. त्या पूर्व आशिया संकटामध्ये त्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था बुडाल्या ज्यांच्या देशामध्ये भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय होता. म्हणून आपण घाबरलो, आपण ते सोडून दिलं. 2007 साली आपण पुन्हा विचार करायला घेतलं की लगेच 2008 मध्ये अमेरिकेत मंदी आली, आपण पुन्हा विचार सोडून दिला. म्हणजेच भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करावा का हे अपशकून असल्यासारखं झालं. विचार करायला घेतलं की काहीतरी संकट येतं, म्हणून आपण विचारच करायचा बंद केलात. भारतात भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नाही, फक्त चालू खात्यावर आहे. तर 12 यायला पाहिजे 2. 13 आठव्या पंचवार्षिक योजनेत 1992 ते 1997, 1992 मध्येच केलं आहे आपण. आठवी पंचवार्षिक योजना होती. बघा, मी काही पॉईंट्स तुम्हाला माहिती असतील म्हणून मी ते क्वेश्चन पटपट पटपट कव्हर करत जातोय. ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही की आपल्याला पळवत जायचं. पण जर तुम्हाला माहिती नसेल, जसं बघा 2-3 मॅडम आहेत त्यांनी विचारलं लगेच, हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या आयुष्याचे अतिशय सोन्यासारखे 2 तास तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासमोर बसलं. तर ह्या दरवाजातून जेव्हा बाहेर जाल तेव्हा प्रचंड आत्मविश्वास वाढला पाहिजे की चला सगळे प्रश्न कळलेत. जर कळले नाहीत तर 2 तास वाया जातील आयुष्याचे. सर तसं नका करू स्वतः बरोबर अन्याय. 13-2-14 IMF काय करते. IMF व्यवहार तोलाच्या संकटात अडकलेल्या सदस्य देशांना पैसा देते, एवढं एकच काम आहे, दुसरं काहीच लक्षात ठेवायचं नाही. व्यवहार तोलाचं संकट आलं की IMF कर्ज देईल. तर 3 यायला पाहिजे. 15 हे सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांचे अहवाल पाठ करून ठेवायचे. कोणती संस्था काय अहवाल प्रकाशित करते, तर IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक प्रकाशित करते, बरोबर आहे. IBRD ज्याला आपण वर्ल्ड बँक असंही म्हणतो, ती वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रकाशित करते, हे पण बरोबर आहे. आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ ही जागतिक बँकेची संस्था असून, बरोबर आहे, गरीब देशांना दीर्घ मुदतीचे नाही देत. IFC गरीब देशांना कर्ज देत नाही. गरीब देशांमधली जी खाजगी क्षेत्र आहेत, आता एखादं रवांडासारखा देश आहे एकदम गरीब, त्या देशातल्या एखाद्या उद्योजकाला मोठा उद्योग सुरू करायचा आहे, पण देशातल्या बँकच गरीब आहेत, पैसाच नाही आहे. मग अशा गरीब देशांमधल्या खाजगी उद्योगांना पैसा देण्याचं काम IFC आहे. म्हणून आपण ह्याला जागतिक बँकेची खाजगी शाखा म्हणतो. ही खाजगी उद्योजकांना कर्ज देते. आणि हे जे डिस्क्रिप्शन लिहिलंय ना, ते IDA लिहिलंय, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी, आंतरराष्ट्रीय विकास प्राधिकरण, बरोबर. म्हणून क चुकीचं आहे, फक्त क. 16 भारतातील बँका त्रिस्तरीय आहेत, बरोबर. प्राथमिक कृषी सहकारी संस्था, मग राज्य आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँक शिखर सहकारी संस्था आहे. सहकारी बँका मूलभूत बँकिंग उपक्रम राबवत नाहीत, बरोबर आहे. मूलभूत बँकिंग उपक्रम म्हणजे आहे ना, DD देणं, नेट बँकिंग वगैरे. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था असं काही करत नाहीत, म्हणून मूलभूत बँकिंग सेवा देत नाहीत. क बरोबर आहे. तर 16-1 हां येतात ना, सेव्हिंग्ज अकाउंट आणि करंट अकाउंट आहेत. मूलभूत बँकिंग सेवांमध्ये फक्त अकाउंट नाही ना, मूलभूत बँकिंग सेवा म्हणजे चेकबुक देणं, DD काढायची परमिशन असणं. बघा तुम्ही, प्राथमिक कृषी सहकारी बँका कुठे DD देतात? नाहीत. इंटरनेट बँकिंग देणं नाहीत देत. कोणत्याच प्राथमिक सहकारी बँकेची ऑनलाईन बँकिंग बघितली आपण? ॲप. एक्झॅक्टली. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ह्या कशामुळे आहेत? स्थानिक स्तरावर लोकांकडनं देणग्या घ्यायच्या, जमा घ्यायच्या, आणि त्याच्यातूनच लोकांच्या गरजा भागवायच्या. सहकार चळवळ आहेत, आहेत, आहेत. प्राथमिक, समजा तू शेतकरी असशील, आपण एक गाव आहोत आणि माझी प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आपणच मिळून केलेली. तुम्ही सगळीजण पैसे डिपॉझिट ठेवू शकता, सेव्हिंग्ज आहे, करंट आहे, तुम्ही माझ्याकडनं कर्ज घेऊ शकता. पण नेट बँकिंग, जे ऑनलाईन ट्रान्सफर असतं, ते काही नाही केलं जात. नाही, बघ कसं असतं माहित आहे,
आयोगाच्या प्रश्नांना कधीच एकाच अँगलनी नाही घ्यायचं. कधी कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नाची चारही उत्तरं बरोबर दिसतात असतात, पण मग अशा वेळी सर्वात जास्त बरोबर कोणते ते बघायचे. कधी कधी तुम्हाला चारही उत्तर चुकीची असतात, पण सर्वात जास्त चुकीचं आहे किंवा सर्वात कमी चुकीचं आहे ते बघायचं असतं. म्हणून इथं आपण सर्व मूलभूत बँकिंग सेवा कुठं देतात, म्हणून आपण राऊंड फिगर असं म्हणू शकतो की मूलभूत बँकिंग सेवा देत नाहीत. तर ते विधान बरोबर आहे, 100% बरोबर. 17. अग्रणी बँक योजना क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याची आपण एक बँक बनवली म्हणजे क्षेत्रीय सेवा आहे. या बँकांवर ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागांच्या पूर्ण विकासाची जबाबदारी. अगोदर फक्त ग्रामीण आणि निमशहरीच होती, आपण शहरी नंतर वाढवली, बरोबर. तर ब पण बरोबर आहे. त्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भाग, नागरी भाग सगळ्यांचा विकास करायचा, बरोबर. म्हणून हां, मग नाही नाही सी, अगोदर काय होतं, जेव्हा 1969 साली आपण अग्रणी बँक योजना, नाही आपण RRBs 1975 सुरू केल्या है ना, त्यावेळी तर 1969 तर अग्रणी बँक योजना होती फक्त, बरोबर ना. हां येस. आणि कसं झालंय, आपल्या देशामध्ये किती बँका बनवल्या तरी ग्रामीण भागात पतपुरवठा होत नाहीये, म्हणून आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, SBI बनवली, RRBs बनवल्या, लीड बँक स्कीम बनवली, इतकं लोकल एरिया बँक्स बनवल्या, तरी सुद्धा ग्रामीण भागात अजूनही पतपुरवठा होत नाही. कारण ग्रामीण भागात 69% लोकसंख्या राहते आणि परकीय बँका किंवा खाजगी बँका जाणार नाहीत ग्रामीण भागात, कारण पैसा नाहीये. म्हणून आपण ग्रामीण भागाच्या पतपुरवठा वाढीसाठी सगळ्या उपाययोजना केल्यात, अजून पण अपयशी आहोत. पण तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, क्लिअर. 17-18. संरचनात्मक बेरोजगारी कशाला म्हणतात, दोन कारण आहेत बघा. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या व्याख्या दिल्यात, पण दोन प्रकार सगळ्यांमध्ये सर्वमत आहे. पहिलं, एखाद्या अर्थव्यवस्थेची इतकी क्षमताच नाहीये की ती सगळ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करू शकेल, आणि म्हणून ह्या अक्षमतेमुळे जी बेरोजगारी निर्माण झाली ती संरचनात्मक बेरोजगारी. म्हणजे अर्थव्यवस्थेची रचनाच अशी की रोजगार निर्मिती होत नाही, संरचनात्मक बेरोजगारी एक प्रकार. दुसरा, काही अर्थतज्ञ असं म्हणतात की जर देशामध्ये कामगार पण खूप आहेत, रोजगाराच्या संधी पण खूप आहेत, पण जसं कामगार, मला समजा मी उद्योजक आहे, मला खूप कामगार पाहिजेत, तुम्ही सगळे कामगार आहात, तुम्हाला रोजगार पाहिजे, पण मला जसे कामगार पाहिजे तसे तुम्ही नाही आहेत, म्हणून मला तुम्ही मॅचच होत नाहीत. रोजगाराच्या संधी पण भरपूर, कामगार पण भरपूर, तरीसुद्धा रोजगार नाही मिळत. उद्योजकांना कामगार मिळत नाहीत आणि कामगारांना रोजगार मिळत नाहीत. फॉर एक्झाम्पल, माझे मोठे मोठे IT पार्क आहेत, मग तिथं मला कम्प्युटर इंजिनियर्स लागतील सगळे, आणि तुम्ही सगळे आहात मेकॅनिकल इंजिनियर, काय उपयोग? तुम्ही सुशिक्षित आहात, कामासाठी उपलब्ध आहात, रोजगार पण आहे, पण तुम्ही असं म्हणूयात की खूप साऱ्या 2 पिन आहेत किंवा खूप साऱ्या 3 पिन आहेत आणि सॉकेट सगळे 2 पिनचे आहेत, म्हणजे ॲट अ टाईम सगळं आहे, तरीसुद्धा बेरोजगारी असेल. सर, दॅट इज संरचनात्मक बेरोजगारी. ह्या दोन्ही पण व्याख्या लक्षात ठेवायची. भारतामध्ये संरचनात्मक पण आहे, आत्ता सध्याला चक्रीय बेरोजगारी पण आहे. हायएस्ट प्रकार म्हणायचं तर डिस्गाईज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणू आपण, छुपी बेरोजगारी ग्रामीण भागात, कारण कितीतरी लोक शेतीमध्ये उगच रोजगारीत आहेत काहीच फायदा नसताना. तर हां, हां नाही, विकसनशील आणि अविकसितमध्ये आढळेल. त्यात पण जर सर्वात जास्त विचारलं तर विकसनशीलमध्ये आढळेल, कारण विकसनशीलमध्ये लोकांनी शिक्षण घेतलंय भरपूर, पण पैसा नाही म्हणून उद्योग मोठे नाहीत स्थापन झालेले. मग सगळे मोठे IIT मधून ग्रॅज्युएट, पण उद्योग सगळे सूक्ष्म उद्योग, जे 10,000 रुपये पगार देऊ शकतात. म्हणून विकसनशीलमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळेल संरचनात्मक. येस, एक्झॅक्टली, है ना, आलं लक्षात, डाऊट क्लिअर, गुड, चांगला अभ्यास केला तुम्ही. तर ब बरोबर आणि क पण बरोबर. व्यापार चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी होते त्याला चक्रीय बेरोजगारी म्हणतो आपण. आणि पहिलं, अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत बेरोजगार राहणे ही घर्षणात्मक बेरोजगारी, पहिलं बरोबर, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. 19. 7 दिवसांपैकी कोणत्याही 1 दिवसात 1 तास हे तर वर्तमान साप्ताहिक स्थिती आहे, CWS.
वर्तमान साप्ताहिक स्थिती असं म्हणतात. बेरोजगारी मोजण्याचे तीन प्रकार आहेत, एक दोन तीन, चौथं ते चुकीचं आहे, चौथा प्रकारच नसतो, फक्त तो ऑप्शन भरायचा आहे म्हणून टाकलाय शब्द, असा प्रकारच नसतो, एक दोन तीन फक्त असेल, बरोबर. 20, नाणे बाजारात कर्ज व्यवहार एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात, बरोबर. एका वर्षापेक्षा जास्त मुदतीचे कर्ज व्यवहार भांडवली बाजारात, आणि एका वर्षापेक्षा कमी मुदत नाणे बाजार, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, दोन प्रकार असतात, बरोबर. पण कृषीसाठी मात्र आपण नाणे बाजाराची मुदत वाढवली आहे, कारण कृषीमध्ये उद्योग क्षेत्रात लगेच होऊन जातं, आज उत्पादन केलं उद्या मार्केटमध्ये पाठवलं पैसा हातात. कृषीमध्ये आज लागवड करायची, 4 महिन्यांनी उत्पादन मिळेल, मग पैसा मिळेल, म्हणून आपण त्यांना थोडेसे 3-4 महिने वाढवून दिलेत. तर कृषीसाठी नाणे बाजार 15 ते 18 महिने मुदतीचा असतो. तर दुसरा ऑप्शन येईल 21वं. भारताने सर्वाधिक आयात ज्या देशांकडून केली, तर पहिला आणि दुसरा तर ऑप्शनच नाही, आपला सर्वात मोठा आयात आपण करतो तो चीन आहे, म्हणून तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असलं पाहिजे. पण हां हां नाही, अरे मॅडम तो एनिमी कंट्रीच ह्याच्यामुळे झाला आहे आपला, की तो आपल्याला खूप माल विकतो पण आपल्याकडनं काहीच विकत घेत नाही, म्हणून असं झालं आहे की आपला सगळा पैसा त्यांच्याकडे जातो पण त्यांच्याकडनं आपल्याला चॉकलेट पण नाही मिळत, है ना, 1 रुपया नाहीत खर्च करत ते आपल्या वस्तूंवर, म्हणून तर आपला प्रॉब्लेम झाला त्यांच्याबरोबर. आणि मागच्या काही महिन्यांचे तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तरीसुद्धा चीनचे जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी असं आश्वासन दिलं की चीनची अर्थव्यवस्था भारतीय उद्योगांसाठी आम्ही ओपन करू म्हणून. बघा, आपल्याकडे दोन क्षेत्र खूप महत्त्वाची आहेत, एक आहे सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र, आणि औषध निर्माण. आपल्याकडे हे दोनच एक्सेप्शनल क्वालिटीज आहेत, पण चीन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडनं घेतच नाही, मग आमच्याकडे दुसरं काही नाहीच आहे, आम्ही काय देणार तुम्हाला. मग ते म्हणतात आम्ही तुमच्याकडनं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायला तयार आहेत. कसं शक्य आहे? तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये बाप माणूस आहात, आम्ही चिल्लर इलेक्ट्रॉनिक्स बनवतो घरात, है ना, आमच्याकडे उद्योग पण नाही आहेत इलेक्ट्रॉनिक्स बनवणारे, पण ते म्हणतात तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला निर्यात करा, आम्ही घ्यायला तयार आहे. कुठून देणार? तुमचा मोबाईल फोन 10,000 रुपयाला मिळतो, त्याच स्पेसिफिकेशनचा मोबाईल फोन भारतात बनवायला गेलं तर 28,000 रुपये लागतात. आमच्या देशातले मोबाईल कंपन्या बंद पडल्या सगळं तुमच्या मोबाईलच्या पुढे. कुठं मायक्रोमॅक्सचा मोबाईल दिसतो आज? कुठेच नाही, गायब झालं आहे सगळं. भारतातल्या इव्हन त्या बॅटरीज बनवणाऱ्या कंपन्या क्लोज्ड सगळ्या, हेडसेट बनवणाऱ्या कंपन्या क्लोज्ड सगळ्या, कारण आपला हेडसेट 150 रुपयाला मिळायचं, लोवेस्ट क्वालिटीचं, त्यांचा हेडसेट 10 रुपयाला मिळतो, आणि तो पण खरेदी करणाऱ्या दुकानदाराला 2-3 रुपयाला मिळतो, आणि तो आपल्याला 10 रुपयाला विकतो. म्हणजे बघा मार्जिन किती आहे. आणि आपण काय विचार करू, भलेही मी खूप देशभक्त आहे पण 130 रुपयाचा हेडसेट घेणं एवढं देशप्रेम नाही होतो आलेलं, सिम्पल. त्याच्यापेक्षा मी चीनचे 10 हेडसेट घेईल ना 100 रुपयात, रोज वेगवेगळ्या कलरचा, लाल, हिरवा, पिवळा, निळा, सगळ्या कलरचे घ्यायला मिळतात. तर चीनचा तो प्रॉब्लेम आहे, आपण खूप आयात करतो चीनकडून. 2 नंबर USA आहे, आपण USA कडनं मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी आयात करायला लागलो बरीच. अँटी डम्पिंग ड्युटी वगैरे असते, पण आपण बंदी नाही घालू शकत, आपण त्याच्यावर एक्स्ट्रा कर लावू शकतो, लावलाय पण तरीसुद्धा त्यांच्या वस्तू स्वस्त पडतात अजून पण, कारण त्यांचे जे लोक आहेत ना ते करोडोंच्या संख्येत हेडसेट बनवतात, आपली लोकं हजारोंमध्ये बनवतात, म्हणून आपल्याला ते कधीच स्वस्तात पडणार नाही तेवढं. सो दॅट इज डिफरंट थिंग. 2 नंबर USA, आपण खूप तंत्रज्ञान आयात करायला लागलो आहे. UAE, आपण पेट्रोलियम आयात करतो, आणि सौदी अरेबिया, आपण पेट्रोलियमच आयात करतो, चौथं ऑप्शन असलं पाहिजे. अविकसित देश म्हणजे त्या देशात लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते, अशी व्याख्या. भांडवलाची कमतरता हा सगळीकडे विचार फक्त रॅग्नर नर्कसे ह्यांनी केलेला आहे, म्हणून कुठं पण भांडवलाची कमतरता आधिक्य असं व्याख्येत आलं की ती रॅग्नर नर्कसेने दिलेली असते. सो चौथं ऑप्शन असलं पाहिजे. हे जेकब वायनर, पॉल रोझेनस्टीन, रोडॉन हे इमॅजिनरी नाव आहेत आणि त्यांना सिरियसली नका घेऊ. 23, खालीलपैकी कोणत्या पद्धतीनुसार उत्पन्नातील विषमता किंवा आर्थिक असमानता मोजता येते? तर पहिलं फिलिप्स वक्ररेषा नाही, आपण ती आत्ताच बघितली, ती तर बेरोजगारी आणि चलनवाढीतला संबंध दर्शवते. पाल्मा गुणोत्तर, बरोबर, पाल्मा गुणोत्तर वाचाल जाऊन मागच्या वर्षीपर्यंत खूप महत्त्वाचा होता, ह्या वर्षी त्याचं महत्त्व कमी झालं आहे, कारण मागच्या वर्षीच्या मानव विकास अहवालामध्ये
गिनी निर्देशांक, पाल्मा गुणोत्तर आणि उत्पन्न पंचक प्रमाण ह्या तिन्हीनुसार देशांचा क्रम दिला होता. ह्या वर्षी जो आत्ता आलाय मानव विकास अहवाल 2019 मागच्या आठवड्यात आलेलं, त्याच्यात त्यांनी ह्या तीनही संकल्पना सोडून दिल्यात. पण आपल्याला ह्या तीनही संकल्पना माहिती पाहिजेत, बरोबर. तर पाल्मा गुणोत्तर, गिनी निर्देशांक आणि उत्पन्न पंचमक गुणोत्तर ह्या तीनही संकल्पना उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी वापरतात. आता मी तो एक्सप्लेनही केलं असतं, पण तो खूप मोठा कन्सेप्ट आहे, इट विल टेक टू मच टाईम. पण ह्या तीन संकल्पना आपण दारिद्र्य किंवा उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी वापरतो, बरोबर. तर ब क ड दुसरं उत्तर यायला पाहिजे. 24 नरेगा योजनेबद्दल तर आपल्याला जितकं माहिती असेल ना तितकं कमी आहे, कारण तुम्ही प्रत्येक वर्षाचा न्यूज क्वेश्चन पेपर घ्या, कोणत्या ना कोणत्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेलाच असतो. म्हणून नरेगा कायदा कधी झाला, तो अंमलबजावणी कधी झाली, सुरुवातीला आपण 200 जिल्ह्यांमध्येच राबवायला घेतलं, मग नंतर आपण सगळ्यात जिल्ह्यांमध्ये राबवायला सुरुवात केली, बरेच पॉईंट्स आहेत त्याचे, एक एक बघूयात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी अयोग्य विधान निवडा, ठीक. 2 फेब्रुवारी 2000 रोजी ह्या योजनेला सुरुवात झाली, 100%. सुरुवातीला आपण 200 जिल्ह्यांमध्ये राबवायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट इतक्या मोठ्या देशात लगेच सुरू नाहीत करू शकत, अगोदर आपण एक्सपेरिमेंट करून बघतो कसं रिझल्ट येतो आहे. म्हणून आपण सुरुवातीला 200 जिल्ह्यांमध्ये एक्सपेरिमेंट करून बघितलं, खूप चांगला रिझल्ट आला. मग आपण 1 एप्रिल 2008 सालापासून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू करून टाकलं, कारण चांगला रिझल्ट येतोय तर कशाला देर करायची. आणि 1 एप्रिल 2008 पासून सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली अंमलबजावणी. आणि 2 ऑक्टोबर 2009 रोजी आपण गांधीजींचं नाव दिलं ह्या योजनेला. म्हणून 2009 महात्मा गांधीजींचे नाव बरोबर, फक्त ग्रामीण भागातच अकुशल कामगारांना मजुरीचे आश्वासन देते हे पण बरोबर, पूर्णतः केंद्र पुरस्कृत असून खर्चाचा संपूर्ण वाटा केंद्र सरकार नाही उचलत, है ना. फक्त रोजगार जो आहे अकुशल कामगारांचा त्याचा मजुरी दर केंद्र शासन देतं 100%. मटेरियल जे वापरायचं आहे त्याचं 75% केंद्र शासन देईल, 25% राज्य शासनाने द्यायचं, बरोबर. बेरोजगारी भत्ता पूर्ण राज्य शासनच देईल 100%. म्हणून चौथं विधान पूर्ण बरोबर नाही आहे, चौथं असायला पाहिजे अयोग्य. संपदा योजना कृषी क्षेत्राशी महत्त्वाची आहे, है ना. आत्ताच आली 2017 आपण ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री ज्या असतात प्लस मराईन प्रोसेसिंग, सागरामधून जे मासे वगैरे घेतो त्यांच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठीची ही योजना आहे. कृषी संलग्न उद्योग आहे म्हणून कृषी संरक्षण कृषी संबंधित आहे. 26 कोणती क्षेत्रे फक्त सरकारसाठी आरक्षित आहेत, हे तर आता पहिली MPSC मधल्या पहिलीच्या मुलालाही माहिती असते, म्हणजे ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देणं म्हणजे इन्सल्ट आहे आपल्यासाठी असं होईल. अणुऊर्जा आणि रेल्वे आहे फक्त, बरोबर. अगोदर अणुखनिज अणुऊर्जा आणि रेल्वे असे तीन होते, पण आपण अणुखनिज पण काढून टाकलं आहे. आत्ता फक्त शासनाला दोनच उद्योग आहेत रिझर्व्ड, एक आहे अणुऊर्जा. अणुविद्युत प्रकल्प फक्त शासनाचीच कंपनी टाकू शकते, दुसरं कोणीच नाही. अणुऊर्जा उत्खनन मात्र कोणी करू शकतं आता, तर अणुऊर्जा आणि रेल्वे असलं पाहिजे. कोणते प्रकल्प पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आले, दामोदर आणि सिंदरी, भिलाई रुरकेला दुर्गापूर तर दुसऱ्या योजनेत आहेत ना, म्हणून अ आणि ब असलं पाहिजे. विजय केळकर समितीने नवीन प्रादेशिक बँका, हां बरोबर, नाही ह्याच्यामध्ये ना तुम्हाला त्यावेळची देशाची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 200 वर्ष ज्या देशाला लुटलं गेलेलं आहे तो देश होतो, लोकसंख्या भरमसाठ, शेती एकदम नष्ट व्हायला आलेली, प्लस पाकिस्तान आणि बांगलादेशमधनं खूप सारी लोक आलेली. सर्वात अगोदर आपण लोकांना कपडेसुद्धा नंतर दिले तर चालतील, अन्न अगोदर दिलं पाहिजे. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेत आपण पूर्ण शेतीवर फोकस केलं. मग शेतीसाठी काय लागेल, जलसिंचन प्रकल्प आणि खत. मग आपण दामोदर प्रकल्प, दामोदर नदीवर आहे सर्वात खूप मोठा जलसिंचन प्रकल्प आहे, आणि सिंद्री खत कारखाना. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत PC महालनोबिस यांनी सांगितलं की आता शेती स्वतःला सांभाळून घेईल, आता आपण मोठे मोठे उद्योग टाकूयात. आणि मग BRD भिलाई रुरकेला दुर्गापूर असं लक्षात ठेवायचं, BRD असे तीन प्रकल्प आपण सुरू केले, भिलाई रुरकेला आणि दुर्गापूर. पण हे पाठ करून ठेवायचं, पंचवार्षिक योजना आर व्हेरी इम्पॉर्टंट.
काय झालं आहे, 2017 नंतर पंचवार्षिक योजना आपण एंड करून टाकल्यात म्हणून तो जास्तच हॉट टॉपिक झाला आहे ना. म्हणून पंचवार्षिक योजनांमध्ये कोणते कोणते प्रकल्प निर्माण करण्यात आले होते वगैरे सगळं पाठ असलं पाहिजे. आणि चिल्लर चिल्लरच प्रश्न विचारतात, जसं बोकारो लोहपोलाद उद्योग कधी सुरुवात झाली, सालेम कधी झालं, विशाखापट्टणम कधी झालं, हे इतके चिल्लर प्रश्न असतात. त्यांनी खूप दिलं आहे खोलात पुस्तकांमध्ये, पण इतकं आपल्याला नाही लागणार. 28वा प्रश्न, विजय केळकर समितीने नवीन प्रादेशिक बँका स्थापन न करण्याची शिफारस केली, बरोबर आहे हा, है ना. नवीन आपण ज्या आर आर बीज खूप साऱ्या झाल्या होत्या त्या इतक्या तोट्यात चालल्या की कोणी उठसूट आर आर बीज टाकायचं, कोणी उठलं की आर आर बी टाकायचं, म्हणून आर आर बीजला काही प्रिन्सिपलच राहिले नाहीत. मग विजय केळकर समितीने सांगितलं की आता बंद करा, आता नवीन आर आर बीजना लायसन्स द्यायचं नाही. डॉक्टर के चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली. विलिनीकरणाची प्रक्रिया तर मला वाटतं व्यास समितीने सांगितलं होतं, के सी चक्रवर्ती समितीने त्यांच्या भांडवलीकरणाची शिफारस केली होती की ह्या तोट्यात चालल्यात तर शासनाने ह्यांना भांडवल द्यावं, भांडवल गुंतवावं ह्यांच्यामध्ये. तर अ बरोबर आहे, ब चूक असायला पाहिजे. पहिलं उत्तर येईल. नंतर पहिली अंतिम परवाना मिळविणारी आणि भारतातील सर्वात पहिली सुरू होणारी देय बँक खालीलपैकी कोणती. ह्या देय बँक किंवा पेमेंट बँक असतात, त्यांच्या कंडिशन्स वाचा फक्त, पण खूप दिलंय पुस्तकामध्ये, एवढं नाही करायची गरज. आजपर्यंत देय बँकेवर प्रश्न कितीक विचारलेत, माझ्या कॅल्क्युलेशननुसार तर एकही नाही विचारलेलं. म्हणून उगत पुस्तकात दिलेलं सगळंच महत्त्वाचं असतं असं जर तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे, अंधश्रद्धा आहे ती, काढून टाका सगळी, है ना. पुस्तक कधी कधी असं होतं की जर मी तुम्हाला इतकंच पुस्तक विकलं तर तुम्ही मला ह्या पुस्तकाचे 600 रुपये देणार नाहीत, कॉमन सेन्स. मग मला जर तुमच्याकडनं 650, 700, 800, 900, 1000 रुपये घ्यायचे असतील तर मला त्या पुस्तकाची साईज वाढवावी लागेल, आणि मग पुस्तकाची साईज वाढवावी लागते कारण बिझनेस अगेन. तर हां, आपण थोडंसं हुशार व्हायचं. तर पहिली बँक ज्याला पूर्ण लायसन्स दिला आहे पेमेंट बँकेचा, ती आहे एअरटेल पेमेंट्स बँक. तर दुसरं उत्तर यायला पाहिजे त्याचं. 30, पुरा ही योजना. पुराचा लॉंग फॉर्म पुरा ए पी जे अब्दुल कलामांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये मांडलेली योजना आहे. प्रोव्हायडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज, नागरी भागातल्या सुविधा ग्रामीण भागात पोहोचवणे, हे ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि मग नागरी भागात काय काय सुविधा असतात त्या डोळ्यासमोर आणायच्या, त्या ग्रामीण भागात घेऊन जायचं आपल्याला. तर ग्रामीण विद्युत पुरवठा सुधारणे, ग्रामीण भागात सायफर कॅफे उभारणे, बरोबर, सायबर कॅफे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी द्यायची आपल्याला, शासनाने करायला पाहिजे असं सांगितलं. ग्रामीण भागात हॉस्पिटल उभारणे, ऑफकोर्स, गावांना रस्ते जोडणी करून सुलभता पुरवणे, एक उत्तर यायला पाहिजे. अबकड बरोबर. हां, खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश भारताचा जी डी पी मोजण्यासाठी केला जाईल. अ आणि क यायला पाहिजे. सेकंड हँडचे जे व्यवहार असतात ना, रिसेलचे, ते नाहीत येत जी डी पीमध्ये, ते मोजले जात नाहीत कारण ते जेव्हा उत्पादन झालं होतं त्यांचं तेव्हा ते जी डी पीमध्ये मोजण्यात आले होते. आता ते आपापसात दिले घेतले जात असतील तर त्याचा पुन्हा व्यवहार आपण हे नाहीत करणार कन्सिडर. पण कारसाठी लागणारे टायर उत्पादन ॲटलिस्ट त्या टायरच्या कारच्या किमतीमध्ये तर कन्सिडर केले जाते, बरोबर. कारसाठी पण आता तू कार घेतली, समजा ह्या मॅडमनी टाटा कार विकत घेतली, पण आता ह्यांचं वर्षभर वापरल्यानंतर टायर खराब झाले, मग आता पुन्हा ते ब्रिज स्टोन कंपनीकडे घ्यायला जाणार ना त्या मॅडम टायर, मग ते टायर तर जी डी पीमध्ये कन्सिडर केलं जाईल. नाही असं नाही म्हणता येणार. सी कसं होतं, आपल्याला अंतिम वस्तू आणि आंतरसंक्रामक वस्तू ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की जी वस्तू शेवटच्या ग्राहकाद्वारे खरेदी केली जाते ना, पुस्तकात दिलेली व्याख्या पाठ केली असेल तर पुसून टाका सगळी, फ्लश. जी वस्तू अंतिम ग्राहकाद्वारे खरेदी केली जाते ती वस्तू अंतिम वस्तू असते. फॉर एक्झाम्पल, मी पण चहा पावडर खरेदी करायला गेलो आणि तू पण चहा पावडर खरेदी करायला गेलो, दोघांनी 1-1 किलो चहा पावडर खरेदी केली. आता चहा पावडर तर सेम, तू घरी घेऊन गेलास, त्या चहा पावडरचा चहा बनवला आणि तू पिऊन टाकला, मी ती चहा पावडर घेऊन गेलो माझ्या हॉटेलमध्ये,
तिथे मी त्या चहा पावडरचा चहा बनवला आणि तो चहा गिराय ग्राहकांना विकला आणि पैसे कमवले. म्हणजे मी जी चहा पावडर खरेदी केली आहे ती मी पैसे कमवण्यासाठी केली, स्वतः वापरण्यासाठी नाही. म्हणून चहा पावडर एकच आहे, पण तू खरेदी केली तिला म्हणलं अंतिम वस्तू, मी खरेदी केलं त्याला म्हणलं अंतरसंक्रामक वस्तू. टायर एकच, टाटा कंपनीने खरेदी केलं अंतरसंक्रामक वस्तू, आणि जेव्हा ग्राहकच खरेदी करेल तेव्हा अंतिम वस्तू झाली. म्हणून आपण जेव्हा असं कन्फ्युजन असतं ना तेव्हा ते पार्शियली करेक्ट जरी असतं तरी ते करेक्ट समजायचं असतं, कारण ते नाही म्हणता येत नाही ना. नाही तर म्हणलं तर चुकीचं होऊन जाईल. ती अंतिम वस्तू ग्राहकांनी, जर तुम्ही खरेदी केली एखादी वस्तू आणि ती तुम्ही स्वतःच वापरली तर ती अंतिम वस्तू, जर तुम्ही ती दुसऱ्याला विकून पैसा कमवला तर ती अंतिम वस्तू नाही, कारण ती अजून तर त्या फ्लोमध्येच आहे. जसं आपण एखादा, फॉर एक्झाम्पल वी कॅन से, चहा पावडरचं एक्झाम्पल बेस्ट होतं हे, म्हणजे हे लगेच लक्षात येतं मुलांच्या. म्हणजे त्यांनी चहा पावडर खरेदी केली आणि त्यांनीच पिऊन टाकला अंतिम वस्तू, मी खरेदी केला आणि मी दुसऱ्याला विकलाय पैसा कमवायला, ती अंतरसंक्रामक वस्तू असेल. तुम्ही बघा, तुमचा मोबाईल आहे, तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी आली होती, त्या बॅटरीचे पैसे सेपरेटली नाही घेतलेले कंपनीने, पण मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने जी बॅटरी खरेदी केली होती ती बॅटरी स्वतः नाही वापरली, ती मोबाईलमध्ये टाकून आपल्याला विकली, म्हणून ती झाली अंतरसंक्रामक वस्तू. पण आता बॅटरी खराब झाली माझी एका महिन्यानंतर, एका वर्षानंतर, मी शोरूममध्ये जाईल, मी नवीन बॅटरी घेईल आणि मी टाकेल, मी ती दुसऱ्यांदा विकणार नाही आहे कोणाला, स्वतःच वापरणार आहे, म्हणून त्या बॅटरीला अंतिम वस्तू म्हणता येईल. वस्तूवरून नाही ठरत की ती अंतिम वस्तू आहे का अंतरसंक्रामक वस्तू आहे, कोण खरेदी करतं ह्याच्यावरनं ठरतं की ती अंतिम वस्तू आहे की अंतरसंक्रामक वस्तू आहे. गुड, तर अ आणि क यायला पाहिजे. 32, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनांचा कृषी क्षेत्र हा विशेष भार असणारा घटक होता? पहिली बरोबर, दुसरी नाही, तिसरी बरोबर, चौथी बरोबर. अ, क, ड असायला पाहिजे, कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण शेतीकडे बघितलं सुद्धा नाही, त्याचंच तर आपल्याला पश्चाताप झालं. प्रचंड किंमत वाढ झाली होती, 13% किमती वाढल्या होत्या असं म्हणतात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत, म्हणून अ, क आणि ड असलं पाहिजे. 33, कोणत्या करांचा समावेश राज्याच्या करांतर्गत होतो? वाहने, प्राणी आणि बोटी यांच्यावरील कर. बरोबर आहे. बघा, आपण जो RTO टॅक्स भरतो तो स्टेट गव्हर्नमेंटला भरतो वाहनांवरचा. पाण्यावरचा टॅक्स जो असेल, प्राणी ते पाणी असायला पाहिजे बरं तिथं, आय थिंक तिथं फक्त त्या प्राणीला सर्कल करा, है ना, कारण प्राण्यांवर काय कर घेणार आपण, प्राण्यांची खरेदी विक्री कशी करणार, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून बोटी तर शिप्स असतात. विजेचा वापर, वीज केंद्र शासन नाही पुरवत, राज्य शासन पुरवत, महाडिस्कॉम, महावितरण असं येतं लाईट बिलवर नाव, तर त्याच्यावरचा कर पण राज्य शासन घेतं. वैयक्तिक आणि कंपनीच्या मालकीची कृषी जमीन वगळता इतर मालमत्तेच्या भांडवल मूल्यावरील कर केंद्र शासन घेतं, हा इन्कम टॅक्स आहे, ह्याला इन्कम टॅक्स म्हणतो आपण. इन्कम टॅक्स केंद्र शासन घेतं, पण कृषीवरचं उत्पन्न जर लिहिलं असतं इथं तर ते राज्य शासनाचं आलं असतं. कृषीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकार राज्य शासनाने, कृषी सोडून इतर कोणतंही उत्पन्न असेल तर त्याच्यावर केंद्र शासन टॅक्स लावतं. पण आत्ता सध्याला कोणत्याच राज्यांनी शेतीवर, शेतीच्या उत्पादनावर कर लावलेला नाही, म्हणून कृषीवर आत्ता टॅक्स फ्री आहे, ॲग्रिकल्चर करमुक्त आहे. 34, गैरबँकिंग वित्तीय संस्था NBFCs ह्याविषयी पुढील योग्य विधान निवडा. यांना सरकारी कर्ज रोखे विकत घेता येत नाहीत. ओके, हे अयोग्य, घेता येते ह्यांना, हो ऑफकोर्स, NBFC सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकतात. या संस्था बचत खात्यासारख्या मागणी ठेवी स्वीकारत नाहीत. नाही, ह्यांच्याकडं डिमांड बचत खातं आणि चालू करंट अकाउंट नाही जा करतायत. फिक्स्ड डिपॉझिट असेल FD तर ह्या घेतात, मागणी आधारित ठेवी नाही. मग त्यांना NBFC कशाला म्हणलं असतं, बँकच झाली असती ना ती तर. पण त्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज आहेत त्या, एक तर त्या तुमच्याकडनं ठेवी घेणारच नाहीत. माझ्याकडंच खूप सारा पैसा आहे, मला तो इन्कम कमवायचा आहे म्हणून मी त्याच्यातून तुम्हाला कर्ज देईल, किंवा मी तुमच्याकडनं दीर्घ मुदतीच्या ठेवी घेईल आणि त्या कर्ज म्हणून देईल. बचत ठेवी चालू ठेवी नाही, कारण गॅरंटी नाही तुम्ही उद्याच मागायला याल, मी तर कर्ज म्हणून दिलेलं असेल, मी तुम्हाला कुठून देऊ आता. म्हणून बचत ठेवी स्वीकारत नाहीत, बचत ठेवी नाहीत नसतातच. देशाची आर्थिक वाढ मोजण्यासाठी सर्वाधिक योग्य मोजमाप कोणते? आर्थिक वाढ मोजायची आहे, सर्वाधिक योग्य विचारले, मग GDP GNP तर आहेत सगळ्या जगाला माहिती. सर्वाधिक योग्य आर्थिक वाढ होत असेल तर प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न मोजलं पाहिजे,
कारण जर असं असेल की तुमची अर्थव्यवस्था वाढली 10% पण तुमची लोकसंख्या वाढली 20% काय होणार? कोणाच्या 4 आणि 8 येतील? आपण बघ, आपण काय म्हणतो, भारताची अर्थव्यवस्था जगात 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे म्हणजे GDP टर्म्समध्ये. पण अरे त्या अर्थव्यवस्थेचं करायचं काय? कारण इतका पैसा 130 कोटी लोकांमध्ये वाटला जाणार आहे. एक एक पार्ले चॉकलेट येईल सगळ्यांना. कारण 130 कोटी आपण बिलकुल कमी काय काटकसर नाही आपला देश. आपण इतकी लोकसंख्या वाढवलेली आहे की अजून 10 वर्षांनी आपल्याला एकमेकांना खांद्यावर घेऊन चालावं लागेल रोडवरून. जागच नसेल. अर्धा दिवस सकाळ ते दुपार मी तुला खांद्यावर घेतो, दुपार ते संध्याकाळ तू मला खांद्यावर घे, जागा कुठं राहील? आत्ता 130 कोटी लोकसंख्या आहे तर आपल्याला रोडवरनं बघा चालताना जागा नाही मिळत. आणि असं म्हणलं जातं की 2065 सालापर्यंत भारताची लोकसंख्या वाढत जाणार आहे आणि तेव्हा 165 कोटीपर्यंत पोहोचली असेल. हे आपण बघितलेलं स्वप्न आहे, म्हणजे हे आपण ठरवलेलं टार्गेट आहे आणि आपले टार्गेट कधीच बरोबर आलेले नाही आहेत, ते नेहमी वाढलेले आहेत. म्हणजे 165 कोटी शासनाला वाटतं, लोकांना वाटेल तेव्हा बघू. लोकांना वाटतं 180-190 कोटीपर्यंत चालू शकेल, अवघड जाईल परिस्थिती खूप. म्हणून आपण फक्त GDP वाढतो हे नाही बघत, GDP बरोबर GDP वाढला पाहिजे आणि लोकसंख्या कमी झाली पाहिजे किंवा लोकसंख्येच्या वाढीपेक्षा GDP वाढीचा दर जास्त असला पाहिजे. मग हे कशावरनं कळेल? दरडोई उत्पन्नावरून. म्हणून आर्थिक वाढ मोजण्याचं बेस्ट साधन आहे दरडोई उत्पन्न. हां, नाही त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आपण. बरोबर. मी बघ ना, आपण काय तिथं प्रश्न काय आहे, देशाची आर्थिक वाढ मोजण्यासाठी, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी असलं असतं ना तर नेट नॅशनल NNPAT फॅक्टर कॉस्ट घेतलं असतं. आर्थिक वाढ मोजायची आपल्याला आणि त्यात पण त्यांनी एक शब्द स्पेसिफिकली वापरला, सर्वाधिक योग्य. म्हणजे जर मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले तर तू नाही, पण सर्वाधिक योग्य बघायचं आहे ना आपल्याला. आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढली खूप चांगली, पण अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरापेक्षा लोकसंख्येचा वाढीचा दर जास्तच होता. म्हणजे आता तर तुमच्या लोकांना जितका पैसा मिळणार होता अगोदर त्याच्यापेक्षा कमी पैसा मिळेल, आर्थिक वाढ कुठं झाली? येस, एक्झॅक्टली. बघ तू काय करतोय, तू ह्या 2 कन्सेप्टना सेपरेट करायला तयार नाही आहेस. राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय दिलंय, नॅशनल इन्कम ऑफ इंडिया इज इक्वल टू नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट. NNP ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मी इथं काय म्हणतोय, देशाची आर्थिक वाढ मोजायची आहे, बरोबर, ग्रोथ मोजायची, इकॉनॉमिक ग्रोथ. मग इकॉनॉमिक ग्रोथ मोजण्यासाठी माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत, GDP आहे, GNP आहे, पर कॅपिटा इन्कम आहे आणि NNP म्हणूयात आपण. मग ह्या 4 पैकी 4ही बरोबर आहेत. मी जसं सांगितलं, कधी कधी 4ही उत्तरं बरोबर असतील, तुम्हाला सर्वात जास्त बरोबर कोणतं आहे ते बघायचं. मग GDP वाढला, खूप छान, आनंद आहे. GNP वाढला, अतिशय आनंद. NNP वाढला, आनंदच आनंद. पण तुम्हाला हे कुठं माहिती आहे की GDP बरोबर लोकसंख्या वाढली का नाही वाढली? ते कधी कळेल? ह्या दरडोई उत्पन्नातून. जर तुमच्या देशाचं दरडोई उत्पन्न वाढत गेलं म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, की तुमचा GDP वाढलाच आहे शुअरली, पण त्याच्या तुलनेत तुमची लोकसंख्या कमी वाढली आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारं उत्पन्न वाढत गेलं. म्हणून दरडोई उत्पन्न इज द बेस्ट क्रायटेरिया. म्हणून तर मानव विकास निर्देशांक मोजताना आपण दरडोई उत्पन्न विचारात घेतो. म्हणून चौथं ऑप्शन बेस्ट आहे. 4ही ऑप्शन बरोबर आहे पण चौथं बेस्ट आहे, है ना? चौथं एकदम बरोबर आहे. हां, आर्थिक विकास मोजण्यासाठी, आर्थिक विकास ही खूप मोठी संकल्पना आहे मॅडम. कसं असतं, वाढ आणि विकास ह्याच्यातला फरक येतो. आर्थिक विकास म्हणजे तुम्ही पैसा कमवलाय पण त्या पैशाचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग केलाय का? म्हणजे साक्षरता वाढली आहे, आर्थिक वाढीबरोबर साक्षरता वाढली, लोकांना माहिती असणारे अधिकार वाढले, पायाभूत सुविधांचा विकास झाला, आरोग्य सुविधा मिळायला लागल्यात, मग त्याला आर्थिक विकास म्हणता येईल. पण आर्थिक विकास मोजणं खूप अवघड आहे, म्हणून तर आपण GDP मोजून आर्थिक वाढ मोजतो. आर्थिक विकास इज अ व्हेरी बिग कन्सेप्ट, आपण आजही मोजू शकणार नाहीत, बरोबर. म्हणून मानव विकास मोजताना सुद्धा बघा ना, आपण दुधाची तहान ताकावर भागवतोय, की काहीच न मोजण्यापेक्षा काहीतरी तर मोजूयात, म्हणून त्या 3 क्रायटेरियावर मोजतो. म्हणून आर्थिक विकास ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, प्रचंड मोठी. तर 35चं चौथं येईल, 36, लाफर कर्व. आता तर आपण ते पूर्ण एक्सप्लेन केलंय, कर महसूल आणि कराचा दर यांमधील संबंध दर्शक आलेख असेल. 3,
खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळख. ओके, राजकोषीय तूट म्हणजे शासनाचे एकूण उत्पन्न वजा शासनाचा एकूण खर्च. बरोबर, तर अ पूर्णपणे बरोबर नाही म्हणता येणार. ब बरोबर है ना, तो अर्थसंकल्पीय तूट आहे, अचुकीचं वाटतं. आणि येस, आणि ब जो आहे याद्वारे शासनाला आवश्यक कर्जाची माहिती मिळते तो बरोबर. तर उत्तर आय थिंक तीन दिलंय, अ आणि ब, तर ते एक करून घ्या, दोन करून घ्या फक्त ब. कारण राजकोषीय तुटीची व्याख्या अशी दिली जाते, राजकोषीय तूट बरोबर शासनाचा एकूण खर्च वजा ब्रॅकेटमध्ये एकूण महसुली जमा प्लस बिगर कर्ज भांडवली जमा. मग एकूण जमा कशी येईल? एकूण खर्च वजा एकूण जमा नाही येणार, कारण एकूण जमा मोजतच नाहीत आपण. बिगर कर्ज भांडवली जमा म्हणजे कर्ज सोडून इतर जो पैसा मिळणार आहे तो, आणि मग तुम्हाला कळेल किती पैसा कमी पडतोय, मग तो कर्जच घ्यावा लागेल. आणि म्हणून जर ह्या ह्याच्याने गेलो ना आपण, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च हे तर शून्य आलं पाहिजे, कारण आपण खर्च भागवण्यासाठी कर्ज घेऊन टाकतो लगेच. म्हणून पहिलं तेवढं बरोबर नाहीये, फक्त ब बरोबर आहे. बोल ना, बरोबर खर्च, बरोबर बरोबर. बघ ना, राजकोषीय तुटीची जी व्याख्या दिली आहे ना इकॉनॉमिक सर्वे मध्ये किंवा दत्त अँड सुंदर मध्ये पण, त्यांनी असं म्हणलंय की बजेटरी डेफिसिट जो मांडायचो ना आपण 1997 पर्यंत, त्याचा फॉर्म्युला आहे एकूण जमा वजा एकूण खर्च वजा एकूण जमा, आणि ती आपण झिरो दाखवायचो. का? कारण आरबीआयला सांगितलं जायचं आम्हाला नोटा छापून द्या. मग सुखमय चक्रवर्ती समितीने सांगितलं की तुम्हाला पैसे कमी पडले की आरबीआय नोटा छापून देते, पैसे कमी पडले की आरबीआय नोटा छापून देते. मग तुम्हाला सिरियसनेसच नाही, तुम्ही किती खर्च करत चाललाय, कारण आरबीआयच फुकट नोटा दिला. म्हणून 1997 पासून आपण आरबीआयला सांगितलं की शासनाला पैसे कमी पडले की तुम्ही नोटा छापायच्या नाही, म्हणून आरबीआयने ते बंद केलं. म्हणून बजेटरी डेफिसिटच वापरायचं बंद केलं आपण. आता आपण फिस्कल डेफिसिट वापरतो, राजकोषीय तूट. राजकोषीय तुटीमध्ये एकूण खर्च वजा एकूण जमा हा कन्सेप्टच नाही आहे, तो बजेटरी डेफिसिटचा होता. बरोबर, नाही राजकोषीय तूट आपण अर्थसंकल्पीय तूट आणि राजकोषीय तूट कन्सेप्ट मध्येच प्रॉब्लेम आहे. बघ, बरोबर कर्ज नाही, कर्ज म्हणजे अर्थसंकल्पीय तूट कसं? आपण नाही, तू बघ चुकीचं समजतोय. अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आपण काय करायचो की आपण अगोदरच कर्ज मोजायचो, सगळं अगोदरच कन्सिडर करायचं, सगळं किती पैसे येणार आहे. मग आपल्याला अर्थतज्ञांनी सांगितलं की तुम्ही घेतलेलं कर्ज हा तुमचा पैसा नाहीच आहे, मग तुम्ही अगोदरच कसं काय मांडलं? म्हणून अगोदर कर्ज मांडायचं नाही. मग काय मांडायचं? तर कर्ज सोडून बाकीकडून कुठून कुठून पैसे येणार आहेत तो मांडा. समजा माझं 1200 रुपये खर्च आहे, मग मला महसुली जमा, करांमधून येणारी दंड वसुली, सार्वजनिक उद्योगांचा नफा, सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणुकीतून येणारा पैसा, दिलेल्या कर्जावरील व्याज, हे सगळं मी कन्सिडर केलं, 1000 रुपये येत आहेत. मग आता मी कर्ज कन्सिडर नाही केलेलं पण अजून. मग मी काय केलं? एकूण खर्च 1200 रुपये वजा महसुली जमा अधिक कर्ज घेण्याच्या अगोदरची भांडवली जमा, बिगर कर्ज भांडवली जमा असं म्हणतो. म्हणून पुस्तकांमध्ये चुकीचा दिला ह्या कन्सेप्ट काही ठिकाणी आपल्या मराठीच्या पुस्तकांमध्ये. म्हणून बेटर वे तुम्ही ह्या कन्सेप्ट डायरेक्टली दत्त अँड सुंदरमधून किंवा इकॉनॉमिक सर्वेमधून वाच. त्यांनी सांगितलं की कर्ज अगोदर मांडायचंच नाही, कारण तुमचा पैसा नाही येतो. मग तुम्ही काय करायचं? कर्ज घेण्या अगोदरची भांडवली जमा किती ते लिहा. मग मी ती लिहिली, मग एकूण महसुली जमा प्लस बिगर कर्ज भांडवली जमा किती? 1000 रुपये. मग 1200 वजा 1000, 200 रुपये राजकोषीय तूट आहे. कुठून भागवणार? आरबीआय तर नोटा छापून देणार नाही, कर्जच घ्यावं लागेल. आणि म्हणून 200 रुपये राजकोषीय तूट म्हणजेच 200 रुपये कर्ज घ्यावं लागेल. म्हणून जितकी राजकोषीय तूट असते तितकं कर्ज शासनाला घ्यावंच लागतं, शासन घेतच. बरोबर, हा ऑफकोर्स कोटींमध्ये शासन लाखात कसं घेईल? नाही, त्याला वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणून असतात, WMA. आपण RBIला सांगितलं की तुम्ही शासनाला कर्ज द्यायचं नाही, पैसे छापून द्यायचं नाही, काही नाही. पण ते साधारण परिस्थितीत, अर्थव्यवस्था जर मंदीच्या परिस्थितीत निघाली तर RBIने शासनाला पैसे दिले पाहिजेत, कारण लोकांकडे पैसा नाही आहे. RBIने शासनाला पैसा दिला नाही तर शासनाकडे पण पैसा नाही,
लोक पण दरिद्री, शासन पण दरिद्री, अर्थव्यवस्थेला कोण वाचवणार? म्हणून मग RBI ने अशा एक्सेप्शनल केसेसमध्ये शासनाला पैसे द्यायचे. शासन हा पैसा खर्च करेल लोकांवर, लोकांच्या हातात पैसे येतील, लोक खर्च करायला लागतील अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर. अर्थव्यवस्थेतली मागणी वाढवायची त्याच्यासाठी लोकांच्या खिशात पैसा गेला पाहिजे. मग मला खर्च करावा लागेल, पण मी लोकांना फुकट पैसा नाही देणार. कारण लोक जर फुकट पैसा दिला तर लोक निरुपयोगी वस्तूंमध्ये खर्च करतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी सकाळी रूममधून बाहेर पडलात, तुम्हाला रोडवर रूममधून बाहेर पडल्याबरोबर रोडच्या साईडला 2000 रुपयाची नोट सापडली, काय करणार तुम्ही? लगेच आपल्या मित्रांना फोन, अरे 2000 रुपये सापडलेत, आज रात्री आपल्याला काय नाही जल्लोष करायचं. मग रात्री लगेच तुम्ही मस्त जाणार हॉटेलमध्ये, खर्च करून टाकणार 2000 रुपयाचा सगळा धुरळा. पण तेच जर मी तुमच्याकडनं सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करून घेतलं भरपूर कष्टाचं, आणि मग 2000 रुपये दिले, तर आता तुम्ही नाहीत कोणालाच फोन करणार, प्रश्नच येत नाही. तुम्ही 50 रुपयात राईस प्लेट कुठं मिळतील का ते बघाल, खाल गपचूप, 1950 रुपये सेव्ह कराल, घरी घेऊन जाल, कारण कष्टाचे पैसे आहेत. चाणक्य सुद्धा असं म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये की जर राज्यामध्ये मंदी आली तर राजांनी लोकांना पैसे देऊ नयेत फुकट, त्यांना बोलवावं, त्यांच्याकडनं खड्डे खादून घ्यावे आणि त्यांना त्याचा पगार द्यावा. आता झालं खड्डे खादून, आता काय करायचं? त्यांना पुन्हा बोलवावं, खड्डे बुजवायला लावावेत आणि त्याचे पैसे द्यायचे. कारण लोकांना जर फुकट पैसा दिला तर लोक बेवाजवी खर्च करतील, मेहनतीचा पैसा दिला तर लोक बेवाजवी खर्च करणार नाहीत. म्हणून लोकांना फुकट पैसा नसतो द्यायचा कधीच, कष्ट करून घ्यायचे आणि मग पैसा द्यायचा असतो. तर RBI नी मंदीच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था चालली म्हणून शासनाला पैसा दिला की शासन खर्च करू शकेल. गुड. हां, तर फक्त ब एकदम एक्झॅक्ट उत्तर असेल 37चं. जर वरच्या ह्याच्यात एकूण उत्पन्न वजा शासनाचा एकूण खर्च नसतं ना, ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलं असतं महसुली खर्च अधिक बिगर कर्ज भांडवली जमा, तर मात्र अ पण बरोबर आलं असतं. पण अ चुकीचं आहे आत्ता सध्याला. तर 38 कृषीवर आधारित उत्पादने निर्यातीसाठी अपेडा शिखर संस्था म्हणून कार्य करते. ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी नावच अपेडाचं आहे. कृषी पदार्थांच्या निर्यातीसाठी सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम अपेडा करते. बरोबर. हां मॅडम, ओके. हां, अपेडा ही वैधानिक संस्था नाही, बरोबर आहे. अपेडा फक्त शासनाच्या निर्णयानं स्थापन झालेली संस्था आहे, ही वैधानिक संस्था आहे. हां, अपेडासाठी नाही, 1900 नाही रे, अपेडाचा नाही आहे कायदा. अपेडा शासनाच्या निर्णयाने स्थापन झालेली फक्त. हो, काहीच प्रॉब्लेम. नीती आयोग. मला संध्याकाळी वाटलं की उद्या एखादी संस्था असली पाहिजे, मी प्राईम मिनिस्टर आहे, आय कॅन डू एनिथिंग. मी फक्त एक लेटरवर साईन करेल, उद्या नीती आयोग अस्तित्वात आलेला असेल. अपेडाचा कायदा नाही आय थिंक सो. होय का? कारण फक्त गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, GR कायदा नसावा, है ना? कायदा नाही, GR आहे फक्त, की अपेडा नावाची एक संस्था असेल. कारण जर कायद्याने संस्था स्थापन करण्याचा एक ड्रॉबॅक असतो की मग त्या संस्थेने केलेलं सगळं काम शासनाला ऐकावंच लागतं. म्हणून शासन स्वतःहून बर्डन नाही वाढून घेत. जसं बघ, आपण काय केलं, SEBI संस्था आहे शेअर बाजारावर लक्ष ठेवणारी, 1988 फक्त स्थापना केली, कायदा करण्याच्या वानगडीत नाही पडलो. पण 1990-91 हर्षद मेहताचा घोटाळा झाला आणि मग कळलं की SEBI कडे खूप पॉवर असले पाहिजेत, आणि मग 1992 आपण SEBI चा कायदा केला. म्हणून आपण कायदा करायच्या वानगडीत नाही पडत, नाहीतर आपल्याकडे किती साऱ्या संस्था आहेत, सगळ्यांसाठी कायदा करत बसावं लागेल. म्हणून माझ्या इन्फॉर्मेशनपर्यंत तरी नाही आहे कायदा, फक्त एकदा चेक करून घ्या. मग तो आहे का अपेडा ॲक्ट असं दिलं, अपेडा ॲक्ट 1900, तो फक्त चेक करून घ्या बरं. मग तुम्ही अपेडा ॲक्ट आहे का बघा, आहे का? मग ही फक्त अ यायला पाहिजे, एक करा एक. मॅडम, इथले मार्क आपल्याला काय फरक पडणार आहेत? आपल्याला ते मार्क, 5 एप्रिलची लढाई महत्त्वाची आहे, है ना? ती एकदम नवीन पानिपत युद्ध लिहायचं आहे आपल्याला तिथं, जिथं आपण अहमदशाह अब्दालीला हरवलेलं असेल. येस. हां, येस. आयोगाला मित्र समजण्याचं काही कारण नाही, आयोग तुमचा मित्र नाही आहे, डोंट वरी. मित्र असला असता तर एवढं छळछळ करून कशाला पोस्ट दिली असती, घरी आणून दिली असती ना, की हे घे मित्रा उद्यापासून तू उपजिल्हाधिकारी. एवढं छळछळ करून जो देतो तो मित्र असत नाही. म्हणून हे युद्धासारखं घ्यायचं, मित्रत्वाची भावना घरी, आपण शांतताप्रिय देश आहोत, पुस्तकात चांगलं वाटतं, बाहेर नाही. तर तो फक्त एकदा आपल्याला चेक करायचं अपेडा.
है ना, डन. 39 खालीलपैकी हरित क्रांतीचे दुष्परिणाम म्हणून कोणत्या बाबींचा उल्लेख करता येईल? सगळं आपण हरित क्रांतीमुळं शॉर्ट टर्ममध्ये चांगलं झालं पण लॉंग टर्ममध्ये खूप वाईट गोष्टी झाल्यात. हे सगळं विषमतेत वाढ, श्रीमंत शेतकरी श्रीमंत झाले, गरीब गरीबच राहिले, प्रादेशिक असमतोल, फक्त पंजाब हरियाणा आणि तमिळनाडू आंध्र इथंच हरित क्रांती झाली, महाराष्ट्रात कुठं हरित क्रांती आहे? जमिनीची अवनती, मूर्खासारखं खत आणि पाणी यूज केलं ज्यांनी हरित क्रांतीचा फायदा घेतला त्यांनी, पर्यावरणीय आणि आरोग्य संकट, रासायनिक खतं वापरतोय तीच आपल्या अंगात गेली सगळी, म्हणून अबकडं सगळं असलं पाहिजे. कृषी उत्पादनात लाकडी नांगराऐवजी पोलादाच्या नांगराचा वापर, म्हणजे आता उत्पादकता वाढेल, इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवल असलं पाहिजे. श्रम वाढवणारी टेक्नॉलॉजिकल प्रगती, लोखंडाच्या नांगरामुळे श्रम कसं वाढेल, उलट आता तर सोपं झालं सगळं. भांडवल वाढवणारी प्रौद्योगिक प्रगती येते, पैसा जास्त लागतो लोखंडासाठी म्हणून दोन यायला पाहिजे, भांडवल घटवणारी तर प्रश्नच येत नाही. 40:2 41 फक्त महत्त्वाच्या वस्तूंची आयात करून परकीय चलनाची बचत करणे, ह्याला आयात पर्यायीकरण असं म्हणलं जातं. आयात पर्यायीकरण आपण 1991 पर्यंत वापरायचो कारण आपल्या देशाकडे पैसा नव्हता. फ्रँकली ॲक्सेप्ट करायला पाहिजे आपण वन ऑफ दी पुअरेस्ट कंट्रीज आहोत, आपण खूप गरीब देश आहोत, आपल्याकडे कधीच पैसा नव्हता जास्त, म्हणून आयात करणं म्हणजे पैसा बाहेर जाईल, तर आयात नको करायला. ज्या गोष्टी आयात करतोय त्या देशातच बनवायचा प्रयत्न करूयात, त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूशन किंवा आयात पर्यायीकरण असं म्हणतो. तर ही आयात पर्यायीकरणाची व्याख्या आहे. उदारीकरण, खाजगीकरण, निर्गुंतवणुकीकरण ह्या तर आर्थिक सुधारणांचा प्रश्न येतो. जागतिक व्यापार संघटनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. 1 जानेवारी 1995 रोजी WTOची स्थापना झाली बरोबर, संयुक्त राष्ट्रांची मुख्य संस्था आहे, नाही स्पेशलाइज्ड एजन्सी नाही आहे ही, जशी WHO वगैरे त्या दुसऱ्या अंक टॅड अँड ऑल, तसं WTOचा आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा संबंध डायरेक्टली काहीच नाही, म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाशी जोडायचंच नाही WTOला. मुख्यालय जिनिवाला आहे, कझाकस्तान WTOची मान्यता मिळालेला शेवटचा सदस्य आहे, अफगाणिस्तान आहे बरोबर, म्हणून 1 आणि क बरोबर आहे. पहिलं उत्तर यायला पाहिजे 42:1 43 MMRDA, ह्या MMRDAची स्थापना 26 जानेवारी 1975 झाली कारण MMRDAचा कायदाच 1974 आहे, तर 26 जानेवारी 1975. आणि तसंही आपण जर एखाद्या संस्थेची स्थापना 25 जानेवारीपर्यंत आलो आहे तर उगाच कशाला एका दिवसासाठी घाण करणार, उद्या प्रजासत्ताक दिन आहे तर उद्या करू ना, तर 25 जानेवारीला कोणी मूर्ख पण नाही स्थापना करणार त्याची, तर शासन तर खूप हुशार असतं, तर 25 जानेवारीचे ऑप्शन तर निघूनच जातात. कायदा 1974 आहे, त्याच्यानंतरच स्थापना होईल म्हणून 26 जानेवारी 1975. 43:2 यायला पाहिजे. स्थानिक क्षेत्रीय बँकांविषयी योग्य विधानांचा पर्याय निवडा. स्थानिक क्षेत्रीय बँका म्हणजे RRBs, रिजनल रुरल बँक्स बरोबर. रिझर्व बँकेद्वारे या बँकांच्या स्थापनेसाठी सन 1996 सुरुवात झाली. काय म्हणणं बरोबर ना? RRBs स्थानिक क्षेत्रीय बँक, येस लोकल एरिया बँक्स, डन, थँक्यू. हां, तर लोकल एरिया बँक्स म्हणजे आपण 1996 सुरुवात केली बरोबर. सध्या देशात 6 स्थानिक क्षेत्रीय बँका आहेत, नाही 6 होत्या, त्याच्यातली विलिनीकरण झालंय, पूर्ण बँका झाल्यात, बंद पडल्यात, असं होऊन 3 शिल्लक राहिलेत आत्ता, तर सध्या 3 क्षेत्रीय बँका आहेत. कृष्णा भीमा समृद्धी स्थानिक क्षेत्रीय बँक महाराष्ट्रात कार्यरत आहे, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मिळून ही बँक है ना, भारत महाराष्ट्रात नाही आहे, तर हा पण ऑप्शन येतच नाही. महाराष्ट्रात 2 स्थानिक क्षेत्रीय बँका आहेत, हे पण नाही, 1 आहे फक्त, सुभद्रा स्थानिक क्षेत्रीय बँक है ना, आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून, कोल्हापूर सांगली बेळगाव, गुड. तर ह्याचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ 1. 45 खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियमित आणि निरीक्षित केल्या जातात? सगळ्यांचंच असलं पाहिजे कारण जर RBIचं लक्षच नसेल तर त्या काही मनमानी कारभार करतील, म्हणून 4ही असलं पाहिजे, SIDBI, एक्झिम, NABARD, NHB ह्या सगळ्यांच्या स्थापनेची वर्ष पाठ करून ठेवायची अबकड, पण स्थापनेची वर्षच पाठ करा, दुसरं नका करू काय. बँकिंग सुधारणाविषयक पुढील विधाने विचारात घ्या. 1991 बँक ग्राहक सुधारणा सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी BN श्रीकृष्ण समिती स्थापन करण्यात आली. प्रश्नच येत नाही, BN श्रीकृष्ण समिती तर FSLRC येतो, वित्तीय क्षेत्र कायदे सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आहेत ते. ती गोयपुरिया समिती होती
1991 मध्ये होते, तुमच्या स्पष्टीकरण दिलेलं असेल बघा. आणि सन 1995 पासून ग्राहकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बँक लोकपाल, ज्याला आपण बँकिंग ओम्बुड्समन म्हणतो, तर ते बरोबर आहे. म्हणजे ब बरोबर आहे आणि दुसरं उत्तर असलं पाहिजे 46:2 बरोबर 47. रुपयाचे अवमूल्यन होताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्यास पुढीलपैकी कोणते परिणाम दिसतील? आत्ता तर आपण म्हणलो निर्यात वाढेल, आयात कमी होईल. निर्यात कमी होईल चुकीचं आहे, आयात वाढेल चुकीचं आहे. परकीय गुंतवणूक वाढेल, कारण भारत भरपूर निर्यात करतो आहे, म्हणून भारताचं इम्प्रेशन चांगलं असेल. आणि म्हणून भारताची जर वाढ होते तर सगळे परकीय गुंतवणूकदार भारतात येऊन पैसे गुंतवतील, तर परकीय गुंतवणूक वाढेल. तिसरं उत्तर यायला पाहिजे. हां, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि काय एक्सप्लेन करू? बॅलन्स ऑफ पेमेंट्सच ना फक्त बघा. होप अतिशय सुखाचा कन्सेप्ट आहे हा बॅलन्स ऑफ पेमेंट्स. हा येस, तो त्याच्यामध्ये आलंच, बॅलन्स ऑफ पेमेंट्सचाच भाग येतो बॅलन्स ऑफ ट्रेड. बघा, एका आर्थिक वर्षामध्ये एका देशाचे नागरिक जगातल्या इतर सर्व देशांबरोबर जे आर्थिक व्यवहार करतात त्याला आपण व्यवहार तोल असं म्हणतो. सिम्पल वर्ड्समध्ये समजा हा एक हे पूर्ण जग आहे आणि हा एक छोटासा देश आहे आपला भारत. भारतामध्ये भारतामधून बाहेर पैसा जाणं आणि बाहेरून भारतात पैसा येणं, एका वर्षात ह्या ज्या आर्थिक ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत त्या सगळ्यांचा जो अभ्यास करतो आहे आपण, एक देश आणि जगातले इतर सर्व देश ह्यांच्यामध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार तोल असेल. मग आता कशामुळे ट्रान्झॅक्शन्स होतील? एक तर मी वस्तूंची विक्री करेल किंवा खरेदी करेल, दुसरं मी सेवांची विक्री करेल किंवा खरेदी करेल, तिसरं मी कर्ज देईल किंवा कर्ज घेईल, चौथं मी गुंतवणूक आकर्षित करेल किंवा गुंतवणूक करेल जाऊन. चारच गोष्टींमुळे तर मेनली पैसा येईल, बाकीचे ते परतावा रेमिटन्सेस वगैरे तो छोटीशी गोष्ट आहे, ते नंतर बघू आपण. पण ह्या चार गोष्टींमुळेच मी भारत आहे आणि तुम्ही जगातले सगळे देश आहात. आपल्यामध्ये पैशाच्या ट्रान्झॅक्शन्स का होतील? ह्याच्यामुळेच होतील. एकतर आपण खरेदी विक्री करू एकमेकांना, नाहीतर कर्जाची आणि गुंतवणुकीची देवाणघेवाण करू. तर व्यवहार तोल असा असेल, व्यवहार तोलामध्ये एका आर्थिक वर्षात एका देशाच्या जगातल्या इतर सर्व देशांबरोबर ज्या ट्रान्झॅक्शन्स होतात त्यांचा अभ्यास आपण करतो. आता ह्या ट्रान्झॅक्शन्सपैकी काही ट्रान्झॅक्शन्स अशा आहेत ज्यांचं एकाच वर्षामध्ये सगळा हिशोब कम्प्लीट करावा लागतो. जसं मी ह्या वर्षी तुम्हाला वस्तू विकल्यात तर ह्याच वर्षी मला तुमच्याकडनं पैसा येईल. मी ह्या वर्षी तुमच्याकडनं जर सेवा खरेदी केल्यात तर मी ह्याच वर्षी तुम्हाला पैसा देऊन टाकेल. ज्या ट्रान्झॅक्शन्स एकाच वर्षात कम्प्लीट केल्या जातात चालू वर्षात, त्यांना आपण चालू खातं असं म्हणतो. तर काही आहेत चालू खात्यामधल्या ट्रान्झॅक्शन्स. काही पैसा एकाच वर्षात नाही देत आहेत. आता तुम्ही मला कर्ज दिलं असेल, एकाच वर्षात मी कसं परतफेड करेल? माझ्याकडे पैसा असतं तर मी घेतलंच नसतं ना कर्ज. किंवा तुम्ही माझ्याकडं गुंतवणूक केली हजारो कोटी रुपयांची, कसं एका वर्षात परत देईल मी? म्हणून काही पैसा हा एका वर्षात पूर्ण करता येत नाही, त्याला आपण म्हणतो भांडवली खाते. म्हणून व्यवहार तोल मुख्यतः दोन खात्यांमध्ये विभाजित केला जातो, चालू खातं आणि भांडवली खातं. चालू खात्यामध्ये आपण म्हणलं खरेदी विक्रीचे व्यवहार येतील. काय खरेदी विक्री? तर वस्तूंची खरेदी विक्री आणि सेवांची खरेदी विक्री. वस्तू ह्या दिसतात बरोबर, दृश्य आहेत. ही बॉटल जर आपण भारतातून अमेरिकेला पाठवली दिसेल तर वस्तू दिसतात म्हणून आपण म्हणलं त्यांना दृश्य व्यापार. पण जर अमेरिकेत एखादा पेशंट आहे आणि तो मला मेल करतोय की सर मला असं असा त्रास होतोय, मग मी त्याला सांगेल एक काम कर, ह्या ब्लड टेस्ट कर, मला रिपोर्ट पाठव, तो मला उद्या रिपोर्ट पाठवेल. मग मी त्याला सगळी इन्क्वायरी करेल, इथून त्याला सांगेल ही औषधं घे दोन महिन्यांनी मला सांग, त्याच्या बदल्यात तो माझ्या अकाउंटमध्ये $500 जमा करून टाकेल. इथं काहीच दिसत नाही आहे, तुम्हाला काहीच दिसलं नाही ना व्यापार होताना, पण व्यापार झाला आहे. ह्याला आपण सेवेचा व्यापार असं म्हणतो बरोबर. तो सेवा अदृश्य असतात. म्हणून मेनली चालू खात्यामध्ये दोन व्यापार येतात, दृश्य व्यापार अदृश्य व्यापार. ह्या चालू खात्यापैकी जो दृश्य व्यापार आहे ना इतकासा भाग, त्याला आपण म्हणतो व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड. म्हणजेच व्यवहार तोलातील चालू खात्यामधील दृश्य व्यापार, त्याची जी आपण खरेदी विक्री करतोय
इनपुट आउटपुट लिहितोय, किती पैसे येणार आणि किती जाणार आहेत, ते व्यापार तोलत येईल. म्हणजे व्यवहार तोल इतकं मोठं असेल तर व्यापार तोल त्याच्यातला छोटासा भाग आहे. म्हणून आपण मागच्या प्रश्नात बघितलं होतं, व्यवहार तोलाच्या तुलनेत व्यापार तोल ही छोटीशी संकल्पना आहे. म्हणजे व्यवहार तोल जर इतकं मोठं असेल तर व्यापार तोल इतकंच आहे आतमध्ये, कारण त्याच्यात सेवांचा व्यापार पकडलाच नाही आणि भांडवली खाते तर घेतलंच नाही अजून. मग भांडवली खात्यामध्ये काय काय येईल? घेतलेली आणि दिलेली कर्जे आणि केलेली आणि आलेली गुंतवणूक झालं. हा आहे व्यवहार तोल. व्यवहार तोलामधला एक छोटासा भाग म्हणजे व्यापार तोल असतो. आले लक्षात? आता क्लिअर? आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पाचवे पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण निर्मला सीतारामन यांनी वापर मांडलं होतं 2015 ते 2020 साठी. तर ते उत्तर काय? ॲज इट इज फॅक्ट आहे. 2017-18 आकडेवारीनुसार भारतातील सेवांच्या निर्यातीचा त्यांच्या वाट्यानुसार क्रम लावा. सर्वात जास्त आपण सॉफ्टवेअर सेवा देतो, मग कमर्शियल सर्व्हिसेस देतो, आपले जे BPO IPO असतात, BPO आणि LPO तसं. तर पहिलं सॉफ्टवेअर सेवा, मग व्यवसाय, मग प्रवास आणि मग वाहतूक. तिसरं उत्तर यायला पाहिजे BAKD. कारण आपण सेवांची निर्यात करतो म्हणजे आपण पॉवरफुल देश आहोत सेवा क्षेत्रात. सेवांच्या निर्यातीचा क्रम आपल्याला माहिती पाहिजे. एका नंतर 50 परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे काय? तर जेव्हा परकीय गुंतवणूकदार, एक सिंगल व्यक्ती भारतामधल्या कंपनीत पैसा गुंतवतो त्याला आपण परकीय पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतो, है ना? इथं हा पोर्टफोलिओ शब्द खूप महत्त्वाचा आहे. परकीय गुंतवणूकदारांचे दोन प्रकार असतात. पहिलं, एक तर मी, मला भारतातल्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे पण मला सेबीनी लायसन्स नाही दिलेलं, परवानगी नाही दिलेली, मग मी काय करेल? माझ्या देशामध्ये एक संस्था आहे ज्या संस्थेला परवानगी दिली सेबीनी, मग मी माझा पैसा नेऊन त्या संस्थेकडे देईल आणि त्या संस्थेला सांगेल की माझ्या वतीने तुम्ही गुंतवा. इथं एका व्यक्तीने नाही गुंतवलं, संस्थेने गुंतवलं, त्याला परकीय संस्थात्मक गुंतवणूक किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. पण जर मला सेबीकडनं, मी खूप मोठी गुंतवणूक करतो तर मला त्या संस्थेची गरज नाही आहे, मी डायरेक्टली सेबीकडनं परवानगी घेईल आणि मीच गुंतवणूक करायला लागेल. जेव्हा एक स्वतंत्र गुंतवणूकदार गुंतवणूक करतो त्याला म्हणलं पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, आणि जेव्हा संस्था गुंतवणूक करेल त्याला म्हणलं परकीय संस्थात्मक गुंतवणूक. तर भारताबाहेरील संस्थांनी नाही, हे तर FII येईल, FII म्हणतो आपण त्याला, आणि भारताबाहेरील व्यक्तींनी केली म्हणजे FPI. तर दुसरं उत्तर यायला पाहिजे 2, 50 ते 2. कधी? नाही, काय होतं माहित आहे, आपण आयडियली ज्या टर्म्स आहेत ना त्या टर्म्सचा विचार वेगळा करायचा. आपण परकी, आता आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण काहीही करताना तुम्ही प्रत्येक टॉपिक वाचताना हा विचार करायचा की जेव्हा आपल्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा आपण कशाला GDP चे आकडे वगैरे डिक्लेअर करतो? बघा, तुम्हाला काय आनंद मिळतोय? GDP वाढला, आपल्याला काही पैसे आले अकाउंटमध्ये. GDP कमी झाला, आपल्या अकाउंटमधून काही कट केले कशा असणारी? आपल्याला देशातल्या लोकांना काही फरकच नाही पडलं. GDP चे आकडे का घोषित केले जातात? परकीय गुंतवणूकदारांनी इम्प्रेस करण्यासाठी. GDP वाचताना कायम डोक्यामध्ये ठेवायचं, आपल्याला परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करायचंय. आपल्याकडे पैसा नाही, त्यांचा तर पैसा येईल, त्या पैशाने तर विकास करता येईल. म्हणून आपण GDP चे आकडे नेहमी मोठे असले पाहिजेत, फुगलेले असले पाहिजेत, जेणेकरून परकीय गुंतवणूकदार इम्प्रेस होतील, आपल्याकडे येतील. आपण FPI जे आहेत त्यांना आपण थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट देतो, कारण मोठे मोठे गुंतवणूकदार आहेत. FII मधून आलेले सगळीजण 4-8 एकत्र करतात आणि मग सगळीजण मिळून 100 रुपये गुंतवतात, म्हणून त्यांना आपण तेवढी स्पेशल ट्रीटमेंट नाही देत. पण आता आपण सगळ्या परकीय गुंतवणूकदारांचं स्वागत करायचं चाललं आहे. तुम्ही सगळीजण भारतात गुंतवणूक करा, सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांचं आदर सन्मान. म्हणून FII ला FPI सारखं कन्सिडर केलं जाईल असं म्हणणं आहे, पण ह्या दोन्ही कन्सेप्ट तर वेगवेगळ्या आहेत ना. संस्थांनी केली FII, त्यांना आपण काय ट्रीटमेंट देऊ हा इथं प्रश्नच नाही आहे, आपण फक्त त्याची व्याख्या विचारली. स्वतंत्र व्यक्तीने केली FPI, पूर्ण संस्थेने मिळून केली FII. सिंपल म्युच्युअल फंड सारखा कन्सेप्ट आहे. 50 ते 2. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेल्या पुरा प्रतिमानात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? भौतिक जोडणी यायला पाहिजे, बरोबर. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट सगळं सांगितलं त्यांनी, अ बरोबर आहे. ज्ञान, APJ अब्दुल कलाम म्हणलं की ज्ञान हा शब्द आलाच पाहिजे, है ना? म्हणजे ज्ञानाचं भंडार होते APJ कलाम सर. म्हणजे इलेक्ट्रॉनिक उद्योग,
कारण आपण इलेक्ट्रॉनिक्स खूप आयात करतोय आणि इलेक्ट्रॉनिक्सचा विकास झाला तरच ई गव्हर्नन्सचा विकास होईल, टेली ई एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन ह्याचा सुधारणा होऊ शकेल, म्हणून त्यांना इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी पण खूप लगाव होता. खाजगी क्षेत्र काही घेणं नाही, ते खाजगी क्षेत्राबद्दल कशाला बोलतील इतका मोठा व्यक्ती. दारिद्र्य निवारण, ठीक आहे, दारिद्र्य निवारणाचा डायरेक्टली पुराशी संबंध नाही आहे, पुरामध्ये आपल्याला पायाभूत सुविधांचा विकास करायचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा. शेती पण त्यांनी एवढं शेतीबद्दल काही बोलले नाहीत कारण स्वतः सायंटिस्ट व्यक्ती होते. आर्थिक जोडणी, इकॉनॉमिकल सगळे कनेक्शन्स असले पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. प्लस ह्याच्याबरोबर एक अजून गोष्ट त्यांनी सांगितली होती, स्पिरिच्युअल कनेक्शन्स है ना, ज्याला आध्यात्मिक जोडणी म्हणतो आपल्या, मला वाटतं त्या स्पष्टीकरणाच्या ह्याच्यात दिलेलं असेल. तर दुसरं उत्तर यायला पाहिजे. 52 दहाव्या पंचवार्षिक योजनेत कृषी हे गाभा क्षेत्र मानण्यात आलं होतं है ना, 1997 ते 2002 ते 2007 ह्या कालावधीत जी दहावी पंचवार्षिक योजना मांडली गेली NDA गव्हर्नमेंटने, त्यांनी कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र मानलं होतं, कोर सेक्टर ऑफ द इकॉनॉमी. तर अ बरोबर आहे. ब दहाव्या पंचवार्षिक योजनेत सहकारास प्रोत्साहनले लक्ष नाही, सहकाराचं तर नंतर येतं, खूप सहकाराचा प्रश्नच येत नाही दहाव्या पंचवार्षिक योजनेत. शासनाने सहकाराला दहाव्या पंचवार्षिक योजनेत नाही प्रोत्साहन दिलं. जेव्हा UPA गव्हर्नमेंट आलं नंतर 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेत, तेव्हा UPA गव्हर्नमेंटनी तेव्हा सहकाराला प्रोत्साहन मिळालं, म्हणून 10व्या पंचवार्षिक योजनेत सहकारास प्रोत्साहनाचा प्रश्नच येत नाही. तर लक्ष निश्चित केले नव्हते, बरोबर. 3 उत्तर यायला पाहिजे. 52 ग्रामोदय योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांच्या विकासावर भर देण्यात आला आहे? आरोग्य आहे, बरोबर. सर्व प्रकारचे शिक्षण, सर्व प्रकारच्या शिक्षणातलं कशाला, शासन तुम्हाला उच्च शिक्षण पण कशाला देईल, प्राथमिक शिक्षण देते तेवढ्यात खुश होऊन जायचं आपण. 6 ते 14 वर्ष तुम्हाला शिकवून 8 वर्ष घरचे आपलं खर्च नाही सहन करू शकत, शासन करतं. तर सर्व प्रकारचे शिक्षण नसणार, पिण्याचे पाणी आहे, ग्रामीण रस्ते आहे, अ क ड असायला पाहिजे उत्तर. 54 खालीलपैकी कोणत्या उद्योगांचा समावेश भारताच्या आधारभूत उद्योगांमध्ये होत नाही? आधारभूत उद्योग म्हणजे इथं आपल्याला कोर इंडस्ट्रीज अपेक्षित आहे, है ना, गाभा उद्योग ज्यांना म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान नाही आहे, कच्चे तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, नैसर्गिक वायू आहे, स्टील उद्योग आहे, सिमेंट पण आहे, रत्ने व मौल्यवान खडे नाही आहे. तर अ आणि ड ई, ओके, ते डबल ड झालंय, है ना, अ आणि ई, अ आणि ई. पहिलं 54 सन 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय संघ सहकारी संघ परिषदेने, ज्याला आपण इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणतो, ICA, खालीलपैकी कोणत्या तत्वाचा स्वीकार केला? समाजाबद्दलचे कर्तव्य काही घेणं देणं नाही आहे, त्यावेळी समाजाबद्दल, त्यावेळी स्वतः तर श्रीमंत बनावा अगोदर, है ना, म्हणून तेव्हा शेतकऱ्यांना पर्सनली किंवा ग्रामीण भागातील गरिबांना पर्सनली श्रीमंत बनवण्यासाठी हे सगळं चाललंय, समाजाबद्दलचं कर्तव्य नाही आहेत. भांडवलावर मर्यादित व्याज हे येईल, सहकारांतर्गत सहकार हे पण आहे, आणि ऐच्छिक व खुले सदस्यत्व हे पण आहे. ही 3 आहेत, बकड 2 उत्तर. सन 1991 मधील आर्थिक सुधारणांनुसार MRTP कायद्याची जागा खालील कायद्याने घेतली, सॉरी, कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 55 ड, ऐच्छिक व खुले सभासदत्व, त्याला आपण व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप असं म्हणतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सदस्य व्हा, तुम्हाला बळजबरी नाही केली जाणार. आणि खुलं म्हणजे ज्याला व्हायचंय तो सदस्य होऊ शकतो, येऊन कोणालाही नाकारलं जाणार नाही, आवश्यक नाही. सहकारी संस्था दरवेळी पैशाचाच नाही होत. समजा मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, त्या उद्योगासाठी 1 लाख रुपये लागतात, माझ्याकडे 10,000 रुपयेच आहेत, पण माझ्याच गावातली अजून 9 जण मला भेटले ज्यांच्याकडे 10,000 रुपये, मग आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो, 1 लाख रुपये जमा झाले, 10 जणांनी मिळून एक उद्योग सुरू केलं, त्या उद्योगाचे आम्ही सगळीजणं समान मालक, सहकारी क्षेत्र आहे. म्हणून ऐच्छिक सभासदत्व आहे, ज्याला व्हायचं आहे त्याला व्हायचं आहे, आणि ज्याला व्हायचं आहे त्याला नाकारता पण येणार नाही. म्हणून 56 पण स्पर्धा कायदा, MRTP कायदा 1969 होता, लक्षात ठेवायचं. उद्योग क्षेत्रातील मक्तेदारी आणि आर्थिक केंद्रीकरणाला आळा घालण्यासाठी हा कायदा केला होता. MRTP ऍक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, पण ह्या कायद्याचं काही चांगलं नाही झालं, पण ॲटलिस्ट उद्देश चांगलं होतं. आपल्या देशामध्ये उद्देश चांगलेच असतात नेहमी, पण त्याचे रिझल्टच चांगले येत नाहीत. तर 57
पुढीलपैकी योग्य विधानांचा विचार पर्याय निवडा. भारत निर्माण कार्यक्रमाची सुरुवात 2005-06 झाली. मनमोहन सिंग गव्हर्नमेंटचं सर्वात मोठं स्वप्न होतंय मनमोहन सिंगांचं भारत निर्माण. या योजनेत आरोग्य व शिक्षण या घटकांचा समावेश नाही, बरोबर आहे ना? कारण सहा घटक आहेत, हाऊसिंग, इरिगेशन, गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, इलेक्ट्रिसिटी आणि टेलिकम्युनिकेशन्स. ह्या सहा घटकांशी संबंधित आहे भारत निर्माण. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागांतर्गत पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा विभागासंदर्भात, ठीक आहे? हा विभाग वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करतो, बरोबर. कारण वित्त आयोग सांगतो की केंद्र शासनाचा किती पैसा आहे, त्या पैशापैकी राज्यांना किती द्यायचा आहे, केंद्र शासनाचा विभाजन योग्य निधी म्हणून तो, बरोबर आहे. महालेखापाल या विभागांतर्गत कार्यरत असतात, ज्यांना आपण कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स असं म्हणतो, CGA. महालेखा परीक्षक नाही आहे महालेखापाल. महालेखापरीक्षक कोणाच्याच अंडर काम नाहीत करत. महालेखापरीक्षक कॅग पूर्ण वेगळा असतो. हा महालेखापरीक्षक म्हणजे अकाउंटंट असतो, तर तो इथंच काम करतो. सार्वजनिक क्षेत्र उद्योगांमधून केला जाणाऱ्या निर्गुंतवणूक बाबी हाताळणे हे नाही करत. आपण एक डिपार्टमेंट ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट नावाचं अगोदर विभाग होतं, ज्याचं नाव आता दीपम असं झालंय, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. हा विभाग आहे शासनाचा जो सार्वजनिक उद्योग विकायचे आणि ते पैसे जमा करून कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवायचे हे काम करतो. नंतर अप्रत्यक्ष कराबाबत पुढीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. अयोग्य विधान निवडायचं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? यापैकी नाही, सगळेच बरोबर आहेत ते. कारण वेगवेगळ्या व्यक्तींवर असतं, हस्तांतरणी असतात, मी तुमच्याकडून घेऊन कर भरेल, टाळता येत नाहीत ऑफकोर्स, आणि प्रतिगामी आहेत, कारण गरीब आणि श्रीमंत दोघांना द्यावंच लागतं, म्हणून यापैकी नाही येईल 60. काही वेळा बातम्यांमध्ये असणाऱ्या आयात आधाराचे खालीलपैकी सर्वोत्तम वर्णन कोणते? आयात आधार किंवा इम्पोर्ट कव्हर म्हणजे तुमच्या तिजोरीत किती पैसा आहे आत्ता आणि त्या पैशांनी किती दिवस किंवा किती आठवडे तुम्ही माल आयात करू शकता दुसऱ्या देशांकडून, त्याला आपण म्हणतो इम्पोर्ट कव्हर. तुमच्याकडे किती आयात करण्यासाठीचे पैसे आहेत तिजोरीत, म्हणून आयातीच्या मूल्याचे नाही, GDP गुणोत्तर नाही, आयातीचे एकूण मूल्य नाही, देशाच्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल रिझर्व जितक्या महिन्यांसाठी आता करू शकतो त्या महिन्यांची संख्या. इंटरनॅशनल रिझर्व म्हणजे हां, प्रतिगामी म्हणजे रिग्रेसिव्ह. रिग्रेसिव्ह म्हणजे जो प्रोग्रेसिव्ह नाही आहे तो उलट दिशेने चाललाय. तो प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय असतं? प्रगतिशील, की तुम्ही श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांवर खर्च करा, म्हणजे समानता होईल. पण जर एखादा प्रचंड करोडपती व्यक्ती आहे तो पण हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि आपल्यासारखा साधारण असेल तो पण हॉटेलमध्ये जेवायला गेला, प्रत्येकाच्या जेवणावर 5% टॅक्स आहे, म्हणजे तुम्ही गरिबांकडनं पण तितकंच घेताय आणि श्रीमंतांकडनं पण तितकंच घेताय, मग ह्याच्यामुळे तर गरीब गरीबच होत जाईल, श्रीमंत श्रीमंतच राहील, म्हणून ह्याला प्रतिगामी असं म्हणलं जातं. प्रगतिशील तो असतं की जर श्रीमंत लोकांकडनं हॉटेलमध्ये 30% टॅक्स घेतला गेला असतं आणि गरीब लोकांकडनं टॅक्सच नसता घेतला गेला, तर त्याला प्रगतिशील म्हणलं असतं. हा रिग्रेसिव्ह आहे, हे आलं लक्षात. हा तर 60-4, 61 पतनियंत्रण किंवा चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी कोणता बदल करता येणार नाही, काय वाटतं? काय नाही करता येणार? फक्त अ बदल करता येणार नाही असं विचारलंय. दरात कपात केली तर कर्ज स्वस्त होतील, लोक भरमसाठ कर्ज घेतील. रेपो दरात वाढ करणं हे बरोबर आहे, कर्ज महाग होतील. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करणं, बरोबर, मी तुम्हाला ही कागद विकेल आणि तुमच्याकडचा सगळा कॅश पैसा काढून घेईल. आणि बँक दरात वाढ करणं हे पण बरोबर आहे, म्हणून फक्त अ नाही करता येणार. फिलिप्स कर्वच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बेरोजगारी व महागाई यामधील व्यापार बंद दर्शवतो, बरोबर, आत्ताच बघितलं. फिलिप्स कर्वच्या उतरणीकडील वक्र हा थोड्या कालावधीसाठीच ग्राह्य धरला जातो. उतरणीकडील म्हणजे चलनवाढ जसजशी होत जाते तसतसं बेरोजगार कमी होत जाईल, है ना? बेरोजगारी आपण असं काढलं होतं आपण, हां असा काढला होता फिलिप्स कर्व, असा जसजशी चलनवाढ होत जाईल बेरोजगारी कमी होत जाईल. पण हे कायम असं नाही ना दिसणार, कारण खूप चलनवाढ होत गेली तर लोक काहीच खरेदी करणार नाहीत, खरेदी करायचं बंद करतील तर उद्योग बंद पडतील, लोक बेरोजगार होत जातील. आणि म्हणून हा जो आहे ना उतरणीकडचा भाग, हा हा अल्पकाळच ग्राह्य असतो. जर खूप जास्त काळापर्यंत असं राहिलं तर हे असं रिझल्ट नाही दिसणार,
वेगळं झालेलं असेल काहीतरी, कारण जास्त चलनवाढ. बघा, 100 रुपयाची नोटबुक जर पुढच्या वर्षी 105 रुपयाला झाली आपण घेऊ शकतो, पण 120 रुपयाला झाली आपण बंद करून टाकू, है ना, दुसरं काहीतरी घेऊ त्याच्याऐवजी. म्हणून लोक एका मर्यादेपर्यंतच महागाई सहन करू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त महागाई झाली लोक खरेदी करायचं बंद करतील, उद्योग बंद पडतील, बेरोजगारी वाढेल. म्हणून दरवेळी चलनवाढीबरोबर बेरोजगारी कमी होईल आवश्यक नाही, अल्पकाळासाठी ग्राह्य. पुढचं, दीर्घ कालावधीमध्ये बेरोजगारीच्या न वाढणाऱ्या महागाई दरावर फिलिप्स कर्व सर्वसामान्यपणे आडवा समजला जातो, नाही उभा येईल. कारण आपण काय म्हणतोय, बेरोजगारीच्या बेरोजगारी आहे पण न वाढणारी चलनवाढ आहे, चलनवाढच नसेल तर तो कर्व पुढं कसा जाईल, एकाच जागी असेल ना, म्हणजे बेरोजगारी वाढत जाते चलनवाढ नाही वाढलेली, मग तो कर्व असा सरळ लाईन असेल अशी, कारण चलनवाढ असती तर पुढं गेला असतं असं. चलनवाढ न वाढणाऱ्या महागाईबद्दल बोललं, महागाई होतच नाही मग ती लाईन पुढं जाणारच नाही, एकाच ठिकाणी स्थिर असेल, पण बेरोजगारी आहे म्हणजे वर तर जाईल, म्हणजे उभा असली पाहिजे, उभी रेषा असेल, सर्वसामान्यपणे उभा समजला जातो. बरोबर. 63, प्राईस डिस्क्रिमिनेशनचा अर्थ काय होतो, आपण जे स्वस्त धान्य दुकानातून विकलं जातं त्याला प्राईस डिस्क्रिमिनेशन म्हटलं जातं, प्रत्येक व्यक्तीला एकच वस्तू वेगवेगळ्या किमतीनं विकणं इज कॉल्ड प्राईस डिस्क्रिमिनेशन, गरीब लोकांना स्वस्तात श्रीमंत लोकांना महागात. बरोबर. अशी परिस्थिती जिथे एकच उत्पादन वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतींना विकले जाते, प्राईस डिस्क्रिमिनेशन त्यालाच म्हणता येईल. 64, ही सगळीच पुस्तकांची नावं बरोबर आहेत, ती तुम्ही पाठ करावी म्हणून दिली आहेत डायरेक्टली, है ना, ती सगळी नावं पाठ करायची. 65, भारताच्या परकीय व्यापाराबाबत पुढील विधानांचा विचार करा. वस्तू आणि सेवा यांच्या आयात निर्यातीच्या व्यवहाराचा समावेश चालू खात्यात होतो. बरोबर, आपण मग आज बघितलं चालू खात्यात वस्तू आणि सेवा. परकीय कर्जाच्या व्यवहाराचा समावेश चालू खात्याच्या अदृश्य खात्यात होतो, नाही, कर्ज आणि गुंतवणूक भांडवली खात्यात आले पाहिजेत, म्हणून ब चुकीचं आहे. केवळ वस्तूंच्याच आयात निर्यातीच्या व्यवहाराचा समावेश चालू खात्याच्या दृश्य खात्यात होतो. बरोबर, दृश्य खात्यात फक्त वस्तू आहेत, कारण अदृश्य सेवा तर अदृश्य आहेत, त्या दिसत नाहीत, आणि म्हणून अ बरोबर आणि क बरोबर. 65 उत्तर यायला पाहिजे. 66, उत्पन्नातील तफावतीमुळे सापेक्ष दारिद्र्य निर्माण होते. बरोबर आहे, सापेक्ष दारिद्र्यात आपण तुलना करतो, श्रीमंताच्या तुलनेत किती गरीब आहे, सापेक्ष दारिद्र्य कधीच नष्ट करता येत नाही. बघा, आता आपल्या देशामध्ये दोनच लोक आहेत असं समजूयात, एकाकडे आहे 10 कोटी आणि दुसऱ्याकडे आहेत 8 कोटी रुपये. दारिद्र्याच्या कोणत्याच व्याख्येनुसार ही लोक दरिद्री नाही आहेत, पण जर सापेक्ष दारिद्र्य बघायला गेलं तर दुसरा व्यक्ती दरिद्री आहे पहिल्याच्या तुलनेत 8 कोटी रुपये असून सुद्धा. का? कारण दुसऱ्याच्या तुलनेत गरीब आहे ना, म्हणून सापेक्ष दारिद्र्य कधीच नष्ट करता येत नाही, इम्पॉसिबल. 10 वर्षांनी पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न 100 कोटी झालं, दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न 80 कोटी झालं, तरीसुद्धा हा व्यक्ती पहिल्याच्या तुलनेत गरीबच आहे. सापेक्ष दारिद्र्य नष्ट करताच येत नाही, निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करता येतं. फक्त लोकांचं उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिकली त्यांचा उपभोग खर्च वाढेल, ते दारिद्र्यशेच्या वर येतील, म्हणून सापेक्ष दारिद्र्य कधीच नष्ट करता येत नाही. अ बरोबर आहे, उत्पन्नातील तफावतीमुळे सापेक्ष दारिद्र्य निर्माण होतं. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवून दारिद्र्य कमी करता येते. दरडोई वास्तविक उत्पन्न जे बघितलं आपण, लोकसंख्या वाढ कमी झाली की प्रत्येकाच्या वाट्याला जास्त पैसा येईल. वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतातील दारिद्र्याचे एकमेव कारण आहे, एकमेव नाही म्हणता येणार. दुसऱ्यांना बेरोजगारी आहे, संरचनात्मक बेरोजगारी आहे, भांडवलाची कमतरता आहे, कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे, ही सगळी दारिद्र्याची कारणं आहेत. दारिद्र्यामुळे देशात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होते, ऑफकोर्स होते. अ ब ड तर फक्त क चुकीचं आहे. 66, 3. 67, भारताच्या संदर्भात पुढील गोष्टी विचारात घ्या. बँकांचे राष्ट्रीयकरण 2 वेळा केलं आपण, 69 मध्ये 14 आणि 80 मध्ये 6. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना RRBs 1975. बँक शाखांकडून खेडी दत्तक घेणे, हे पण आपण आहे ना, आपण खेड्यांना काही शाखांना खेडी दत्तक देऊन टाकतो आणि त्या खेड्यांसाठी तुम्ही प्लान बनवा विकासासाठी असं करतो. यापैकी कोणत्या कृती भारतात आर्थिक समावेशन आणण्यातील पायऱ्या मानल्या जाऊ शकतील? सगळ्याच. आर्थिक समावेशन म्हणजे सगळ्यांनी बँका ह्यांचं आहे ना, हे वेगवेगळ्या सुविधा ह्यांचा उपयोग करावा, त्याला आर्थिक समावेशन म्हणतो. समावेशनाचे 3 प्रकार असतात, सामाजिक, आर्थिक आणि वित्तीय. ह्याच्यामध्ये आपण आर्थिक समावेशनाबद्दल बोलतो. 4. बरोबर. अ बघ, हां,
कुठं आर्थिक समावेशन आणण्यातील जर वित्तीय आणलं असतं तर एकदम 100% बरोबर झालं असतं, पण आत्ता ते 99% बरोबर आहे. आर्थिक समावेशन म्हणजे काय? तुमच्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, तुमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढते तर त्या वाढीचे फळ मिळाले पाहिजेत प्रत्येकाला. मग आपण बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यामुळं सगळ्यांना ग्रामीण भागात कर्ज मिळत आहेत कमी व्याजदरावर, झालं आर्थिक समावेशन. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना त्याच उद्देशाने केली, बँक शाखांकडून खेडी दत्तक घेणे. खेड्यांच्या विकासासाठी बँका शहरांमध्ये पैसा कमवतील आणि तो खेड्यांच्या विकासासाठी वापरतील, म्हणजे आर्थिक वाढीची फळं सगळ्यांना मिळतात, आर्थिक समावेशन पण उत्तर येईल, है ना. नंतर 68, हे तर काय आता, हे तर आपल्या रक्तात मुरलेला कन्सेप्ट आहे. M0 सर्वाधिक तरल असून M3 सर्वात कमी तरल असतो. तरल म्हणजे लगेच बाजारात व्यवहार करण्याची क्षमता. तुमच्या खिशामध्ये 40,000 रुपये आहेत कॅश, तुम्ही लगेच बाजारात जाल, 40,000 रुपये द्याल, लॅपटॉप घ्याल, व्यवहार कंप्लीट. पण जर तुम्ही एका वर्षाची FD केलेली असेल 50,000 रुपयांची, तर तुम्ही त्या 50,000 रुपयाच्या FD आधारे आज व्यवहार करूच शकत नाहीत. तुम्हाला एक वर्ष थांबावं लागेल, FD मॅच्युअर होईल, मग तुम्हाला पैसे मिळतील, मग तुम्ही बाजारात जाल, मग तुम्ही खर्च कराल. आणि म्हणून पैसा जितका इझिली अवेलेबल आहे व्यवहार करायला, त्याला आपण म्हणतो तरल पैसा, आणि जितका अवघड आहे तितका सर्वात कमी तरल पैसा. M3 हा एका वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या मुदत ठेवी असतात M3 मध्ये. तुम्हाला तो पैसा आज खर्च करताच येणार नाही, एक वर्ष थांबावं लागेल. पण M0 म्हणजे खिशातलाच पैसा आहे, लोकांकडील चलनी नोटावर आणि खाली गेलो खरेदी केलं. म्हणून M0 सर्वाधिक तरल आहे, M3 सर्वात कमी तरल येईल. M3 ला विस्तृत पैसा म्हणतात, अर्थव्यवस्थेतला सगळा पैसा, फक्त RBI कडील बँकांच्या ठेवी सोडून बाकीचा सगळा पैसा M3 मध्ये मोजला जातो. आणि म्हणून M3 सर्वात मोठी कन्सेप्ट आहे, त्याला ब्रॉड मनी म्हणलं जातं. M1 ला संकुचित पैसा म्हणलं जातं, नॅरो मनी, बरोबर, गुड. शून्याधारित बजेट मध्ये शून्य म्हणजे दरवर्षी आपण बजेट बनवताना काय करतो, बघा तुमच्या अध्यक्षतेखाली एखादा विभाग आहे, मानव संसाधन विकास मंत्रालयामधलं शालेय शिक्षण विभागाचे तुम्ही सचिव आहात. तुम्हाला मी विचारलं पुढच्या वर्षी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, तुम्ही काय कराल, मागच्या वर्षी 5,000 कोटी रुपये लागले होते, तेवढं तर लागेलच, प्लस आम्ही अजून इतक्या योजना राबवतो आहे त्यासाठी 2,000 कोटी जास्त लागतील, म्हणजे तुम्ही मला 7,000 कोटी रुपये मागाल. पण ह्याच्यामध्ये ते 5,000 कोटी रुपये तुम्ही खरंच लागतायत नाही लागतायत चेकच नाही केलं. म्हणून नेहमी अर्थसंकल्प बनवताना शून्य बेस घेणं, ह्याला आपण 0 बेस्ड बजेट किंवा शून्याधारित अर्थसंकल्प असं म्हणतो. पीटर फर ह्या अर्थतज्ज्ञाने ही संकल्पना दिली होती आणि अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. बरोबर, नाही असं नाही सांगितलेलं. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही ज्या योजनासाठी पैसे मागताय त्या योजना तुम्ही खरंच राबवताय का हे बघा. कारण काय होतं, समजा आरोग्य मंत्रालयातला एखादा विभाग आहे, आपल्याकडे अगोदर देवीचा रोग सापडायचा, देवीचा रोग असायचा, पण आता अर्थ त्या आरोग्य मंत्रालयातला विभाग देवीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी 1,000 कोटी रुपये घेतोय दरवर्षी, तो अजून पण घेतोच आहे कारण त्याने हिशोबच नाही केलेला कधी. पण जेव्हा आपण 0 बेस्ड पकडू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे ही योजनाच राबवत नाही तर कशाला 1,000 कोटी रुपये घ्यावेत. म्हणून 0 बेस्ड घ्यायचं, तुम्ही ती योजना खरंच राबवताय का इथून सुरुवात करायची. म्हणून शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना अतिशय महत्त्वाची. तर तिसरं उत्तर येईल, सगळं नव्याने निर्धारण करायचं, मागच्या वर्षीच्या रकमा आधार घ्यायच्या नाहीत, शून्य आधार घ्यायचा. चलनवाढीमुळे खालीलपैकी कोणकोणते परिणाम घडून येतात, ही आपण चालणारी चलनवाढ कन्सिडर करतोय 3 ते 5%, जी अर्थव्यवस्थेसाठी टॉनिकसारखं काम करते, मल्टीव्हिटॅमिन. ही चलनवाढ खूप चांगली असते, कारण ती चलनवाढ नसेल तर अर्थव्यवस्थेचा उपयोग नाही आहे. बघा, अर्थव्यवस्थेमध्ये 3 ते 5% चलनवाढ असली पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी चलनवाढ असेल तर अर्थव्यवस्थेची वाढच होणार नाही, आणि ह्याच्यापेक्षा जास्त चलनवाढ असेल तर लोक खरेदी करायचं बंद करतील आणि उद्योग बंद पडतील. म्हणून अर्थव्यवस्थेत चलनवाढ असलीच पाहिजे, पण ती छोटी असली पाहिजे, 3 ते 5%, चालणारी चलनवाढ. त्याचे परिणाम आपल्याला बघायचे, उत्पादनास चालना मिळते, उद्योजकांचा नफा वाढेल ना, उत्पादन वाढवतील, नवीन रोजगार निर्मिती होते, ऑफकोर्स करवसुलीत वाढ होते, लोक जितकं जास्त खर्च करतील, जितकं जास्त उत्पादन बनवतील तितकं जास्त टॅक्स भरतील,
शासनाला भरपूर कर मिळेल आणि धनको व पगारदारांना तोटा होतो, हे पण बरोबर आहे. आपण ऋण कोणा फायदा होता म्हणलं, मग धन कोणा तोटा होईल, म्हणून अ ब कड बरोबर आहेत. 70. हां, मागणीवर अवलंबून आहे. बघ आता, आज समजा $1 म्हणजे ₹50 आहेत, पण भारतामधले उद्योग अमेरिकेतल्या खूप साऱ्या वस्तू खरेदी करायला लागले. अमेरिकेतल्या वस्तू खरेदी केल्या म्हणजे डॉलरमध्ये पेमेंट करावं लागेल. मग आपण काय करू, आपण सगळे उद्योजक, आपण आपल्या बँकांकडे रुपये घेऊन जाऊ आणि त्यांना म्हणू आम्हाला डॉलर द्या, पेमेंट करायचं आहे. म्हणजे मागणी कशाची वाढली, डॉलरची. रुपया कोणालाच नाही पाहिजे, सगळीजण रुपये आणून द्यायला लागलेत, म्हणजे रुपयाचा पुरवठा वाढला. ज्या वस्तूचा पुरवठा वाढतो त्याची किंमत कमी होऊन जाते. आपल्या देशामध्ये बघा, लोकांची किंमत 60-70 कोटी लोकं पाहिजे होती, 130 कोटी लोकं दिलीत, म्हणून काहीच किंमत नाही. लोक अशी मरून पडलेली असतात फुटपाथवर, आपल्याला काळजीसुद्धा नसते. पण ज्या वस्तूचा सप्लाय जास्त आहे त्याची किंमत कमी, आणि ज्याची मागणी जास्त आहे त्याची किंमत जास्त. आता सगळ्यांनी अमेरिकेच्या वस्तू खरेदी केल्या, मग डॉलरची मागणी जास्त, डॉलरची किंमत वाढेल, रुपयाची किंमत कमी होऊन जाईल. तेच जर अमेरिकेतल्या लोकांनी भारतातल्या वस्तू खरेदी करायला सुरुवात केली खूप मोठ्या प्रमाणात, तर आता ती लोकं म्हणतील डॉलर घ्या आणि आम्हाला रुपये द्या, कारण रुपयात खरेदी करायचे, ऑटोमॅटिकली रुपयाची किंमत वाढेल. ज्या देशाच्या चलनाला मागणी जास्त असते त्याची किंमत जास्त असते. नाही, इट डझंट मॅटर. कसं असतं, त्या देशाचं चलन किती जास्त आहे संख्येत हे पण मॅटर करतं. कारण पाऊंडची जेव्हा किंमत, आता सपोज मी जेव्हा माझं चलन पहिल्यांदाच बनवलं असेल पूर्ण आयुष्यात इतिहासात, तेव्हा पहिल्या दिवशी तर मी सांगितली असेल ना किंमत, की $1 म्हणजे किंवा $1 म्हणजे ₹50. पहिल्या दिवशी रक्कम मी ठरवली, ह्याच्यानंतर आता बाजार ठरवेल. तसं पाऊंडची किंमत जेव्हा ठरवली गेली रुपयाच्या संदर्भात, तेव्हा पाऊंडची किंमत त्यांनी सुरुवातीलाच जास्त बेंचमार्कवर ठेवली की आमची किंमत एवढी असेल, आता बाजार ठरवेल. आणि डॉलर खूप जास्त आहेत, सगळ्या जगात वापरले जातात, म्हणून त्यांचा पुरवठा पण जास्त आहे. पाऊंड कोणी जास्त वापरत नाही, म्हणून त्याचा पुरवठा पण कमी. ह्या गोष्टी सगळ्याच महत्त्वात घ्या. हां, बरोबर. रुपया आणि डॉलर जर एक झालं तर प्रचंड वाईट होईल आपल्यासाठी, कारण रुपयाचं अवमूल्यन झालं तर निर्यात वाढेल. रुपयाची किंमत, रुपया आणि डॉलर सेम झालं म्हणजे रुपयाची किंमत वाढली, रुपयाची किंमत वाढली म्हणजे आपल्या वस्तू परकीय बाजारपेठेत महाग बनतील, आपली निर्यात डाऊन होऊन जाईल 0, आणि आयात मात्र प्रचंड वाढेल भरमसाठ. पण जर हे तुमच्या देशाचं उद्योग क्षेत्र प्रचंड वाढलंय, निर्यात भरपूर वाढली, त्याच्यामुळं झालं तर एक वेळ थोडंसं तरी बरं आहे, पण जर असंच झालं तर मात्र ते अतिशय धोकादायक. म्हणून जेव्हा आपण न्यूजमध्ये वाचतो ना, आज रुपया डॉलर के मुकाबले 20 पैसे गिरा, तर असं आपला इगो नाही हर्ट करून घ्यायचं की अरे आपल्या देशाचं चलन पडलं, असं नाही, उलट चांगलं झालं म्हणायचं, कारण आता निर्यात वाढेल. म्हणून आपण चांगल्या नजरेने बघायचं सगळीकडे. हां, सन 1993 सरकारने नवीन खासगी बँका स्थापन करण्यास परवानगी दिली. त्यानंतर स्थापन करण्यात आलेली पहिली बँक होती ॲक्सिस बँक, UTI बँक होती, त्याचा ॲक्सिस झाल्या नंतर, तर ॲक्सिस बँक. नाही वाटणार ना, चलनवाढ झाली म्हणजे अवमूल्यन नाही झालं, वस्तूची किंमत वाढली. माझ्या हां, ॲक्सिस बँक, येस. चलनवाढ झाली म्हणजे आपण जे उदाहरण मी बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं की आपल्या देशातल्या शूज उत्पादकाचा शूज ₹1100 आहे, मग त्या शूजची किंमत सेम होती, फक्त डॉलर आणि रुपयाची किंमत बदलली, तेव्हा आपली निर्यात वाढली. पण जर आपल्या शूजची किंमत ₹1300 झाली तर, चलनवाढ झाली तर, मग आता त्याला पण महाग पडेल, मग तो खरेदीच नाही करणार. म्हणून चलनवाढ झाल्यामुळं परकीय लोकांना पण आपल्या वस्तू महाग पडतील आणि म्हणून ती लोकं नाहीत खरेदी करणार. रुपयाची किंमत कमी होते असं म्हणलं आपण, पण आपण जे अवमूल्यन म्हणतोय ना, इथं जेव्हा आपण चलनवाढीच्या संदर्भात बोलतोय की रुपयाची किंमत कमी होते, तेव्हा आपण दुसऱ्या चलनाबरोबर तुलना नाहीत करत, रुपयाचीच त्याची अगोदरची जी किंमत होती त्याच्याबरोबर तुलना करतोय. अवमूल्यनात मात्र आपण एका चलनाची दुसऱ्या चलनाबरोबर किंमत तुलना करतोय, तेव्हा रुपयाची किंमत कमी झाली तर मात्र त्यांना स्वस्तात पडेल आणि आपल्या वस्तू जातील. पण इथं रुपयाची किंमत त्याच्याच तुलनेत कमी झाली, ते चांगलं नसतं. रुपयाची दुसऱ्या चरणाच्या तुलनेत कमी झाली बेस्ट, स्वतःच्या तुलनेत कमी झाली तर अवघड आहे मग असं. हां, कोणतं? हां, नाही असं काही नाही आहे, कारण युरोचं स्वतःचं उत्पादन करून ते विकत नाहीत ना, दे आर नेट बायर्स.
कारण युरोपमधल्या कंपन्या स्वतः युरोपमध्ये कुठं उत्पादन करतात, त्या तर भारत चीनमध्ये येऊन उत्पादन करतात, है ना। म्हणून आपला जी डी पी जास्त आहे, त्यांचा जी एन पी वाढतो। म्हणून तर ॲक्सिस बँक यायला पाहिजे। 72 प्रथम बँक, गौर ग्रामीण बँक, गोरखपूर क्षेत्रीय बँक, हरियाणा क्षेत्रीय बँक, ह्या सगळ्या आर आर बीज आहेत। त्यांचे स्थान आहेत, कुठं स्थापन झाली होती ती बँक पहिल्यांदा, आणि आर आर बीची पुरस्कर्ती बँक असते, तर त्या पुरस्कर्ती बँकांची नावं आहेत। तर फक्त हरियाणा क्षेत्रीय ग्रामीण बँक जी आहे तिच्या पुरस्कर्ती बँकेचं नाव चुकीचं दिलं, युनायटेड कमर्शियल बँक नाही आहे, आय थिंक पंजाब नॅशनल बँक आहे, है ना। तर हरियाणाची क्षेत्रीय ग्रामीण बँक ही चुकीची आहे, तो ऑप्शन चुकीचा आहे। फक्त 73 IMF खालीलपैकी कोणाला कर्ज पुरवठा करते, कोणत्याही सार्वभौम देशाला नाही, सदस्य देशांना फक्त, नाहीतर कोणी पैसा मागायला जाईल, आज काही लोकांचा भरोसा नाही। IMFच्या कोणत्याही सदस्य राष्ट्राला, कोणत्याही सदस्य राष्ट्राला करू शकते। IMFच्या सदस्य राष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना नाही, गव्हर्नमेंटला पैसा देते। म्हणून फक्त क यायला पाहिजे। 3 हां ऑफकोर्स आयात वाढेल ना। जर समजा आपल्या देशात एखादा शूज घेतोय आपण, सेम मागच्या महिन्यामध्ये आपल्या देशातला शूज 1100 रुपयाला होता आणि जर्मनीतला शूज 1200 रुपयाला होता, मग आपण काय केलं, आपल्या देशातला शूज घेतला, नंतर आपल्या देशातला शूज 1200 झाला, जर्मनीचा पण शूज 1200 झाला, तरी पण आपण आपल्या देशाचा घेतला, कारण देशप्रेम आहे, पॅट्रियोटिझम। ह्या महिन्यामध्ये आपला शूज 1300 रुपयाला झाला आणि जर्मनीचा 1200 रुपयाला असेल, आता देशप्रेम थोडंसं 100 रुपये जास्त अमाऊंट आहे, मग आपण काय करू, जर्मनीचा शूज विकत घ्यायला लागू, आपल्या देशातले उद्योग तसेच पडून राहतील, जर्मनीचा शूज सगळीजणं घ्यायला लागतील, म्हणजे आयात वाढेल। येते लक्षात। वित्त आयोगाचे महत्त्वपूर्ण कार्य, कृषी विकासासाठीचे आर्थिक अडथळे दूर करणं असं काही नाही करत, उद्योग विकासासाठी काही नाही करत। आपल्या देशाची रचना अशी आहे की आपण केंद्र शासनाला खूप पैसा दिला आहे, राज्य शासनांना काहीच पैसा नाही दिलेला, हे जाणून बुजून केलं आहे। राज्यांनी केंद्रावर कायम अवलंबून राहावं, जेणेकरून ते तुटून बाहेर पडण्याचं स्वप्न बघू शकत नाहीत। बरं, आवश्यक आहे, कारण आपण कलम 1 सांगितलं आहे, इंडिया इज अ युनियन ऑफ इंडिया, दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, हा कधीच न तुकडे होणारा असा देश आहे जो तुकडे होऊ शकणाऱ्या राज्यांपासून बनला आहे। म्हणून आपलं राज्य कधी तुकडे केले जाऊ शकतात, तर जम्मू काश्मीर बसल्या बसल्या आपण पूर्ण स्ट्रक्चर चेंज करून टाकलं, काही करता येत। म्हणून केंद्र राज्याकडं, केंद्राकडं खूप पैसा दिला, मग आता केंद्राकडचा पैसा थोडासा राज्यांना द्यावा म्हणून एक व्यवस्था करावी लागेल। तर कलम 280 अंतर्गत आपण वित्त आयोग स्थापन करतो। वित्त आयोग सांगतो की केंद्राकडं जितका पैसा आहे त्याचा 80% पैसा राज्यांमध्ये द्यायचा। समजा आत्ता आपण 42% देतो, मी केंद्र शासन आहे तुम्ही राज्य शासन आहात, माझ्याकडं 100 रुपये येत असतील तर मी त्याच्यातला 42% म्हणजे 42 रुपये तुम्हाला देतो, पण आता तुम्ही काही एक नाही आहेत, इतकी सारी राज्य आहेत आपल्याकडं आणि सगळी वेगवेगळी, मग हे 42 रुपये सगळ्या राज्यांमध्ये कसे वाटून द्यायचे हे पण वित्त आयोगच सांगतं। म्हणून केंद्राच्या विभाजन योग्य निधीपैकी किती पैसा राज्यांना द्यायचा आणि तो निधी राज्यांमध्ये कसा वाटायचा हे वित्त आयोगाचं काम आहे। कलम 280 खूप चांगलं वाचायचं, वित्त आयोग खूप महत्त्वाचा आहे। आणि ह्या वर्षी वित्त आयोगाचं पुन्हा कार्यकाळ सुरू होईल, 15व्या वित्त आयोगाचं, म्हणून वित्त आयोगावर प्रश्न अपेक्षित आहे, म्हणून वित्त आयोगाबद्दल वाचा सगळं। सार्वजनिक वस्तू या संज्ञेमधून आपणास कशाचा अर्थबोध होतो, अशा वस्तू ज्या वस्तू शासनाने द्यायच्याच असतात लोकांना, ज्या फायदा कमवण्यासाठी नाही दिल्या जात, तर त्या एक बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत शासनाकडून। अशा वस्तू ज्या संपूर्ण समाजासाठी उपलब्ध असतात, ऑफकोर्स रोडवर बसवलेल्या स्ट्रीट लाईट्स, जो कर भरतो त्याला पण प्रकाश मिळतो, जो नाही भरत त्याला पण प्रकाश मिळतो, काहीच करू शकत नाहीत आपण, म्हणून सर्व समाजासाठी उपलब्ध आहेत। संरक्षण ही सार्वजनिक वस्तू आहे, ऑफकोर्स आपण काही असं म्हणलेलं नाही की जी लोक टॅक्स भरतील त्यांनाच आम्ही पाकिस्तानपासून वाचू, जे टॅक्स भरणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही पाकिस्तानच्या सैन्याला येऊ देऊ आतमध्ये, त्या तुम्ही ह्यांना मारलं तरी चालेल, असं नाही करता येणार ना, लोकशाही आहे। 1000 करोड रुपये कमवून जरी टॅक्स भरत नसेल तरी आपण त्यांना वाचवतो, दुरुपयोग आहे नाही। पण सी आता पुन्हा मी काय म्हणतोय तुम्हाला की असं नाही राहायचं झापड, व्यवहार तोलामध्ये आपण जे चालू खातं आहे ना त्या चालू खात्यामध्ये वस्तूंच्या व्यापाराला आपण दृश्य वस्तू व्यापार म्हणतो आणि सेवांच्या व्यापाराला आपण अदृश्य वस्तू व्यापार म्हणतो, म्हणजे सेवा ह्या अदृश्य वस्तू आहेत। आपण वस्तूंचं वर्गीकरणच 2 प्रकारे करतो, मेरिट गुड्स गुणवस्तू आणि सार्वजनिक वस्तू।
शालेय शिक्षण गुणवस्तू आहे. आता शिक्षण तर सेवा आहे, पण वस्तू आपण सगळ्यांना मिळून वस्तू असं म्हणतोय. जेव्हा फक्त वस्तू हा शब्द वापरला जातो तेव्हा तो वस्तू सेवा सगळ्यांना कव्हर करतोय, पण जेव्हा स्पेसिफिकली वस्तू आणि सेवा म्हणतो, दोन्ही शब्द एकत्र वापरले तरच वस्तू म्हणजे वस्तू आणि सेवा म्हणजे अदृश्य. पण जेव्हा फक्त वस्तू हा शब्द वापरला जातो तेव्हा वस्तू आणि सेवा दोन्ही घ्यायचं. बरोबर, तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पद्धती बघितल्या असतील, उत्पाद पद्धत. एका आर्थिक वर्षात देशामध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या सर्व अंतिम वस्तूंच्या बाजारमूल्याची एकूण, मग अंतिम वस्तू फक्त वस्तूच कशा असतील, सेवाही असतील ना, मग वस्तूमध्ये वस्तू अँड सेवा ऑल आर इन्क्लुडेड. हां, तर सार्वजनिक वस्तूमध्ये विधान अ आणि ब दोन्ही बरोबर. 76, भारतातील आयकर विषयक खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर पहिलं, हा प्रगतिशील कर आहे. बरोबर, हा प्रोग्रेसिव्ह आहे. जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं तसं कराची टक्केवारी वाढत जाते. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल 0% कर, 5 ते 10 लाख असेल 20% कर, 10 लाखापेक्षा जास्त असेल 30% कर. वर आपण पुन्हा अधिभार पण लावतो, सरचार्ज. 50 लाख ते 1 कोटी उत्पन्न असेल तर 10% अधिभार, 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असेल 15% अधिभार. म्हणजे आपण श्रीमंतांकडून भरपूर घ्यायचं, गरिबांकडनं घ्यायचंच नाही. ह्याला प्रगतिशील कर म्हणतो. हा प्रत्यक्ष कर आहे, ज्याचा कर त्यांनीच भरायचा असतो, दुसऱ्याकडनं नाही घेता येत. हा राज्य सरकारद्वारे गोळा केला जातो, प्रश्नच येत नाही. हा प्रमाणित कर आहे, प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड टॅक्स, सिंगल रेट. सिंगल रेट नाही आहे, कसा असेल आपल्या आत्ताच बघितलं ना, 10% 20% असे रेट आहेत. तर अ आणि ब यायला पाहिजे. 77, देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? सगळे, एव्हरीथिंग, हे पाठच करून ठेवायचं. देशाच्या परकीय चलन साठ्यात काय काय येतं? सोन्याचा साठा असतो ना, आपण काय करतो, IMF नाही, तो तर पैसा आणि चलनमध्ये RBI ला चलन छापण्यासाठी आधार म्हणून ठेवायचं आहे 200 कोटी रुपये, दॅट इज डिफरंट. आपण काय करतो, आपल्याकडं परकीय चलन आहे, परकीय चलन साठा आहे, हे मोजतो. पैसा आणि चलनमध्ये तुम्ही पैशाची व्याख्या बघितली असेल तर पैसा म्हणजे अशी गोष्ट जी सगळ्या देशात वापरली जाते. सोनं बघा, तुम्ही 10 ग्रॅम सोन्याचं नाणं घ्या, त्याच्या बदल्यात तुम्ही भारतात पण वस्तू खरेदी करू शकता, दुबईमध्ये गेला तिथेही खरेदी करू शकता, ऑस्ट्रेलियामध्ये खरेदी करू शकता, अमेरिकेत पण खरेदी करू शकता. सोनं सगळ्या देशात घेतलं जातं, पण जर तुम्ही रुपया घेऊन गेलात आपली नोट तर भारताच्या बाहेर कोणीच घेणार नाही. आणि म्हणून आपण RBI कडं आपण किती साठा आहे, इंटरनॅशनल रिझर्व किती आहे, म्हणून सोनं पण ठेवतो आपण. मध्यंतरी नाही का, RBI नी IMF कडनं 277 टन सोनं घेतलं होतं, आपल्याकडचा सोन्याचा साठा वाढवून ठेवतो आपण. ऑफकोर्स ठेवला पाहिजे, म्हणून तर आपला IMF च्या भांडवलातील हिस्सा पण वाढला होता, है ना, आपला मताधिकार पण वाढला, 2.6 झाला आहे कोटा, पाठ करायचं ते सगळं. तर सोन्यामध्ये पण ठेवतो, RBI कडे भरपूर सोनं असतं, आय थिंक आता 427 टन सोनं वगैरे असलं पाहिजे RBI कडे आसपास. हां, प्रमाणित कर म्हणजे स्टँडर्ड टॅक्स. स्टँडर्ड म्हणजे ज्याचा एकच रेट आहे असं. पण आपल्याकडे तर ह्याचे 3 टॅक्सेस आहेत ना वेगवेगळे, है ना, जो इन्कम टॅक्सचे 20%, 30%, तो प्रमाणित नाही आहे ना. मग प्रमाणित म्हणजे युनिफॉर्म असलं पाहिजे, युनिफॉर्म नाही आहे. 78, FRBM कायदाविषयक महत्त्वाचा कायदा आहे, खूप खालील विधानांचा विचार करा. 5 जुलै 2004 अमलात आला, 2003 कायदा आहे, 2004 अमलात आला. सन 2009 भांडवली तूट शून्यावर आणण्याचे बंधन नाही, भांडवली तूट आपण वापरतच नाही कुठंच, महसुली तूट शून्यावर आणायची आहे. या कायद्याच्या परीक्षणासाठी 2016 विजय केळकर समितीची स्थापना करण्यात आली, NK सिंग समितीची स्थापना करण्यात आली, विजय केळकर नाही. तर अ बरोबर आहे फक्त 1, 78 से 1. 79, नव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणत्या योजनांना सुरुवात झाली? अन्नपूर्णा 2001, स्वर्ण जयंती, ग्राम स्वरोजगार योजना 1999, सर्व शिक्षा अभियान 2001, पंतप्रधान ग्रामोदय योजना 2001. सगळ्याच अ ब कड 4. 1999 येते, कसं झालं बरोबर? नाही, पण स्वर्ण जयंती बघा ना, स्वर्ण जयंती म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली, स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून सुरू केली आपण ही स्वर्ण जयंतीनिमित्त म्हणून. 80, पुढे दिलेल्या विधानांपैकी मानव विकास निर्देशांक याविषयी अयोग्य असणाऱ्या विधानाचा पर्याय निवडा.
जागतिक पातळीवर जीवनमान, साक्षरता, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, जीवनाचा दर्जा यावर आधारित हा निर्देशांक आहे. बरोबर. सामाजिक कल्याण मोजण्याचे प्रमाणित साधन आहे. लोक देश फक्त श्रीमंतच होत जातोय की त्या श्रीमंतीचा उपयोग पण होतोय लोकांना हे मोजायचं. याद्वारे एखादा देश विकसित, विकसनशील किंवा अल्पविकसित आहे हे ठरवता येऊ शकते. आपण क्रायटेरियाज बघितलेत ते, है ना. अमेरिकेच्या रिचर्ड थॅलर आणि सॅम्युएलसन अर्थतज्ञ प्रश्न नाहीत, आपण अभिमानाने ना अमर्त्य सेन आणि महबूबुल हक आहेत, त्या दोघांनी हा निर्देशांक बनवलाय. तर असा हा अतिशय सुंदर पेपर, अतिशय सुंदर विषयाचा आपण कम्प्लीट केला. प्रश्न क्रमांक 81 बघा, क्वेश्चन नंबर 81, प्रश्न क्रमांक 81. मग आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे राम जेठमलानींबद्दल. ओके, सो फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या देशातलं इन जनरल ज्युडिशियल फील्डमधलं. त्यांचं नाव काय? राम जेठमलानी. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ओके, आणि या देशाचे सगळ्यात प्रेस्टिजियस वकील, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो काही कालखंड आहे त्यामधल्या सगळ्यात प्रेस्टिजियस वकिलांमध्ये यांचं नाव येतं. बरोबर आहे. हां, तर मग ते इंडियन बार काउन्सिलचे अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्यसभा लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. ओके, सो लोकसभेमध्ये त्यांनी ॲक्च्युली मुंबई जो मतदारसंघ आहे, ओके, सो तसं त्यांनी वकिलीचा व्यवसाय मेनली कुठे केला? दिल्लीमध्ये केला. पण ते निवडून जे आले होते ते वायव्य मुंबई या मतदारसंघातनं ते निवडून आलेले होते. ओके, सो त्यानंतर अगेन ते अनेक सरकारमध्ये, वाजपेयी सरकारमध्ये मेनली त्यांनी मंत्रिपदाचं काम केलं आहे. कायदा मंत्री आणि काय, नगरविकास मंत्री, हे दोन्ही वाजपेयीच्या जीच्या गव्हर्नमेंटमध्ये ते होते. आणि अनेक पक्ष त्यांनी बदललेली आहेत. त्याच्यामध्ये कधी जनता पक्षामध्ये ते राहिलेत, नंतर बी जे पीमध्ये आलेत, नंतर बी जे पीमध्ये आणखी वादविवाद झाले, त्यांना राज्यसभेत पाठवलं नाही गेलं. तर त्यांनी नंतर सेपरेटली कशामध्ये त्यांनी घेतलं आहे, सो RJD लालू प्रसाद यादव यांच्या पक्षामध्ये पण ते गेलेत. ओके, सो इन जनरल त्याचं कारण काय होतं, तर त्यांनी लालू प्रसाद यादव यांची काय केली, लढवली होती, केस लढवली होती. बरोबर. सो इन जनरल ते मोठमोठे केस, आणि आपल्या देशातल्या फार मोठमोठे केस, त्यातली सगळ्यात पहिली मोठी केस आहे ती नानावटी केस आहे. नानावटी केस म्हणजेच की इन जनरल तुम्हाला माहिती असेल रुस्तम नावाचा मूवी आला, तर ती जी केस आहे ती लढलेली आहे कोणी, सो राम जेठमलानी यांनी लढलेली आहे. त्यानंतर अगेन आसाराम बापूची केस असेल रिसेंटली, जितक्या देशातल्या केसेस आहेत, लालू यादव यांची केस असेल ती, अगेन अरविंद केजरीवाल आणि अरुण जेटलींनी जेव्हा अरविंद केजरीवालवरती मानहानीचा दावा दाखल केला होता, ती जी केस आहे ती पण कोणी लढलेली आहे, राम जेठमलानी लढलेली आहेत. ओके, सो इन जनरल त्यांनी काही पुस्तकं वगैरे, तर मी सगळेच याच्यामध्ये जर बघितलं तर इथे इन जनरल वरील सर्व उत्तर पाहिजे. सो उत्तर करा पर्याय क्रमांक 4. ओके, त्यात तुमचे काय दिलेलं आहे, चारच दिलेलं आहे ना. हां, सो उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ओके, देन वाघांची संख्या असणाऱ्या देशांचा योग्य क्रम लावा. सो इन जनरल जगामध्ये वाघांची संख्या जी आहे ती जवळपास 3950, म्हणजे 4000 आसपास आहेत. त्यापैकी जवळपास 3000 वाघ मिनिमम, 2900 काहीतरी आकडा आहे ना, 3000 वाघ हे कशामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत ना. अप्रॉक्सिमेटली 3000 भारतामध्ये, म्हणजे जगातले 75% वाघ हे कशामध्ये आहेत, भारतामध्ये. त्यानंतरचा जो काही क्रम आहे तो कशामध्ये, पॅनथेरा टिग्रीस हे आपल्या भारतीय वाघाचं वाघाचं नाव आहे. सायंटिफिक नेम काय, पॅनथेरा टिग्रीस. ओके, सो भारताचा जो राष्ट्रीय काय प्राणी आहे, सो इन जनरल याला सायंटिफिक नेम पॅनथेरा टिग्रीस आहे, रॉयल बेंगॉल टायगर. आणि त्याला नाही काय म्हणतात आपण, रॉयल बेंगॉल टायगर म्हणतात. आपण ऑलरेडी बघितलं की सर्वात जास्त टायगर जे MP आहेत आपल्या नवीन सेन्सनुसार, टायगर सेन्सस, त्याच्या आधी कर्नाटकामध्ये होते. ओके, हां, आणि त्यानंतर मग रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ यांचा क्रम लागतो. अगेन कधी कधी एक्झामिनेशन्समध्ये प्रश्न येतो, प्रश्न 82 उत्तर आहे 1-83. सराव कोणत्या दोन देशांमधील आहे, हँड इन हँड, हा लष्करी सराव. हे तर लष्करी सराव 2-3 वर्षातनं एखादा प्रश्न तुम्हाला पक्का येतोच त्याच्यामध्ये, हे तर सगळे लर्नच करून घ्यायचे. तो हँड इन हँड, सो बऱ्याच विद्यार्थी आपण जेव्हा लॉजिक लावतो तर आपण हा असा विचार करतो की नाही, चायना हा किंवा पाकिस्तान यांच्यासोबत तर आपला लष्करी सराव कसा काय होऊ शकतो, कारण हे तर आपले एनिमी कंट्रीज आपण यांना मानतो. पण चायनासोबत सुद्धा आपला काय लष्करी सराव झालेला आहे, हे टाकण्याचं कारण काय, की कारण बरेच जेव्हा आपण लॉजिक विचार करतो आपण असं विचार करतो की म्यानमार होऊ शकेल कदाचित, भूतान होऊ शकेल, श्रीलंका, पण चीन नसेल, कारण चीन तर आपला आपण म्हणतो ना, सो इट्स वॉट की हा आपला एनिमी आहे, पण चीनसोबत आपला लष्करी सराव झालेला आहे. ठीक आहे, सो उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि हे जे काही आहेत वाटतं तुम्ही माझ्या याच्यावरती सगळे एक्झरसाइजेस जे आहेत मिलिटरी एक्झरसाइजेस याची लिस्ट तुम्हाला टाकून देईल, ती लिस्ट एकदा बघून घ्या, ते सगळे पाठ पाहिजेत तुमचे. ओके, नेक्स्ट ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आहे. ओके, सो नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 84. सो ब्रह्मोस जे काही क्षेपणास्त्र आहे याच्याबद्दल पुढीलपैकी कोणतं विधान काय तो म्हणतोय चुकीचं आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं की कोणतं विधान काय आहे चुकीचं आहे. ओके, मग हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आहे ते कसं आहे, मध्यम पल्ल्याचं सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. बरोबर आहे. ओके, अगेन ही जी टेक्नॉलॉजी यात यूज होते ते हे मध्यम पल्ल्याचं तर आहेच क्षेपणास्त्र. अगेन हे विमान, हे असं क्षेपणास्त्र जे विमान, जहाज, पाणबुडी आणि जमिनीवरून टाकता येते. अगेन ही जी टेक्नॉलॉजी याच्या इंजिनमध्ये यूज होते त्याला म्हणतात रॅमजेट टेक्नॉलॉजी. सो RAMJET जो इंजिन आहे, सो रॅमजेट टेक्नॉलॉजी. ओके, सो रॅमजेट म्हणजे रामाशी संबंध नका घेऊ याचा,
एक रशियन टेक्नॉलॉजी आहे इंजिनची. ओके, सो तुम्ही त्या सायन्स अँड टेकमध्ये तुम्हाला येऊ शकतो, त्यात एक स्टडी करून घ्याल की ती कंबशन लेवल वगैरे काय असते त्याची वगैरे. रॅमजेट टेक्नॉलॉजी हे लिहून घ्या ॲडिशन म्हणून त्यामध्ये. इट्स अ रॅमजेट टेक्नॉलॉजी हे आहे. ओके, सो इंजल भारत आणि इस्रायल याच्यामधला आहे का? नाही, हा भारत आणि रशियामधला आहे. सो महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये की हा भारत आणि रशियामधला आहे. हा हायपरसोनिक मिसाईल आहे. दुसरी गोष्ट, सो हायपरसोनिक म्हणजे साऊंडची जी लेवल आहे ती एक्स्ट्रीमली हाय आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना? सो ती जी आहे स्पीड जी आहे त्याची, ओके, सो साऊंडच्या स्पीडपेक्षा पण एक्स्ट्रीमली हाय. सो दॅट्स नोन एज हायपरसोनिक टेक्नॉलॉजी. ओके, आणि अगेन MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम याचा भारत मेंबर झाला. त्यानंतर आणखी याच्यामध्ये आणखी आपण जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. सो उत्तर काय येणार? सर्वात विगम क्रूज मिसाईल क्षेपणास्त्र हे पण काय बरोबर आहे. सो उत्तर काय? पहिल्या क्रमांक 3 हे चुकीचं होईल, कारण आपण काय रशियासोबत आहे. ओके, हा अगेन नेक्स्ट मुकुंद नरवणे यांची लष्करप्रमुख निवड झालेली आहे. होऊ शकतो हा प्रश्न मेन काय की महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे पण आयोगामध्ये भर देऊ शकतो. अगेन आपल्या पुण्यातलेच आहेत हे मुकुंद नरवणे. ओके, आणि मेनली तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तिथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सो ज्ञान प्रबोधनी जे शाळा आहे त्यातनं त्यांचं काय झालेलं आहे, एज्युकेशन झालेलं आहे. त्यानंतर NDAमध्ये त्यांनी दाखला घेतला, जो NDA 28 प्रमुख असेल. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, 7 सिख लाईट इन्फंट्री बटालियनचे ते प्रमुख होते. सो आपण नेहमी कधी मुकुंद नरवणे असेल आपल्या वाटतं की ते शीख बटालियनमध्ये ते काय करत असेल. आता मराठी माणूस आहे तर मराठा बटालियन असायला पाहिजे, पण तसं नाही. सो ते कोणत्याही भाषेचे 7 मिलिटरी बटालियन. आणि नेमकं सध्याची स्थिती आहे की आपले वायुसेनाचे जे काही हेड आहेत ते आणि हे एकाच बॅचचे NDAच्या एकाच बॅचचे पास आउट आहेत. ओके, सो उत्तर काय ना तुमचं वरील सर्व विधाने काय योग्य आहेत. 86 बघा, भारताने नुकतीच मिशन शक्ती मोहीम पार पाडली. हे मिशन खालपैकी कोणत्या गोष्टी संबंधित होते? ओके, सो इंजल ही जी मिशन शक्ती आहे ही कशाशी संबंधित आहे? तसं बघितलं तर भारताने अणुस्फोट जेव्हा केला होता त्याचं सुद्धा नाव होतं शक्ती, बरोबर आहे. पण ही आत्ताची जी काही रिसेंट न्यूजमध्ये मिशन शक्ती आहे, तर भारताने टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे जी अमेरिका चीन आणि रशियाकडेच आहे. त्यानंतर भारताकडे आली की अँटी सॅटेलाईट मिसाईल आपण लॉन्च केलेला आहे. सो सॅटेलाईट जो आहे त्याला काय करायचं, मारायचं त्याचं, बरोबर ना? सो त्याला जर आपण लक्ष्य करायचं त्याला संपवायचं सॅटेलाईटला. ओके, सो ती जी टेक्नॉलॉजी आहे तर ते जी आपले जे प्रोजेक्ट आहे तो भारताने घेतलेला आहे. त्याचं नाव काय होतं? मिशन शक्ती मोहीम होती. तिकडे सो ही आत्ताची जी मिशन शक्ती मोहीम आहे. ओके, सो यांनी आपण मिसाईल अंतरिक्षचे सॅटेलाईट मिसाईलनी पाडलेले आहेत. ओके, सो उत्तर पर्याय क्रमांक 3. हां, सो देन 87 रेड क्रॉस. सो क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? 1 मे, बरोबर आहे ना? हां, रेड क्रॉस, अगेन रेड क्रॉस पाहिजे तिथे. सो हां, देन 88 क्लायमेट इमर्जन्सी डिक्लेअर करणारा पहिला देश कोणता? सो UK रिसेंटली न्यूजमध्ये होतं. सो क्लायमेट इमर्जन्सी सध्या जी होणारी. ओके, सो उत्तर पर्याय क्रमांक, सो इन जनरल 88 2. हां, 89 कोणते साहित्यकृती यांनी लिहिलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी? मेरी इक्यावन कविता ही कोणाची आहे? वाजपेयींची साहित्यकृती. बाकी सगळ्या साहित्यकृती ज्या आहेत त्या कोणाच्या? नरेंद्र मोदींच्या आहेत. आणि आणखी त्यांची जी काही पुस्तकं आहेत मोदींची ती मी तिथे तुम्हाला लिहून दिलेली आहे विश्लेषणामध्ये, बघा. बाकीची पण पुस्तकांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. ओके, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन OIC बद्दल कोणते विधान योग्य? 57 देशांचा समावेश आहे, बरोबर आहे. याचं मुख्यालय कुठे? अबुधाबीमध्ये आहे का? नाही, याचं मुख्यालय जेद्दा सौदी अरेबियामध्ये. कुठे आहे त्याचं मुख्यालय? जेद्दामध्ये आहे. ओके, सो अबुधाबीमध्ये नाही आहे. भारत एकमात्र असा देश आहे की इतकी जास्त, तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन्समध्ये सर्वात जास्त पहिला क्रमांक लागतो कोणत्या देशामध्ये? इंडोनेशिया. सर्वात जास्त मुस्लिम इंडोनेशियात आहे. त्यानंतर भारतात आधी होते, पण मागच्या 10 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये पॉप्युलेशन मुस्लिमांची भारतापेक्षा काय झालेली आहे? जास्त झालेली आहे. सो 15-20 वर्षामध्ये. तर मग आता सेकंड पोझिशनवर आहे पाकिस्तान. आणि थर्डवर इस्लामिक पॉप्युलेशन जगातली ती कोणत्या देशामध्ये? भारतामध्ये आहे. पण भारत OIC हा जो आहे जगातले सगळे मुस्लिम राष्ट्र आहे जे घोषित आहे, कारण भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणून भारत OIC काय मेंबर नाही आहे. तर भारत हा OIC मेंबर नाही आहे जरी जगातले तिसऱ्या क्रमांकाची मुस्लिम पॉप्युलेशन भारतामध्ये आहे तरीही. ओके, सो अप्रॉक्सिमेटली भारतामध्ये जगाच्या 12% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. ओके, सो उत्तर काय ना पर्याय क्रमांक मग 1. हां, मर्कोसूर. ओके, सो मर्कोसूर हा जो ग्रुप आहे, बरोबर आहे ना? सो सामायिक बाजारपेठेचा, सो बाजारपेठेचा एक इकॉनॉमिक ग्रुप आहे मर्कोसूर. ओके, आणि हा कोणाचा आहे? सो साऊदर्न अमेरिकन कंट्रीज, बरोबर, दक्षिण अमेरिकी देश आहेत त्यांचा हा ग्रुप आहे. मग या दक्षिण अमेरिकन कंट्रीज जे आहेत त्यांचा ग्रुप आहे. त्याचे पूर्ण वेळ सदस्य मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. सो अर्जेंटिना आहे, पॅराग्वे आहे आणि उरुग्वे. यासोबतच त्यांचे फाउंडिंग मेंबर्स होते ब्राझील आणि व्हेनेझुएला. ब्राझील आणि काय? व्हेनेझुएला होते. त्यानंतर व्हेनेझुएलाचं सदस्यत्व आता रद्द करण्यात आलेलं आहे मर्कोसूरमधून. काही तिथले पॉलिटिकल इश्यूज होते म्हणून मर्कोसूरने इन जनरल व्हेनेझुएला फाउंडिंग मेंबर होता पण त्याला काढून टाकलेलं आहे. तो हे पूर्णवेळ सदस्य आहे. सो इन जनरल चिली जो आहे तो पूर्णवेळ सदस्य आहे का त्याचा? नाही. आपल्या विश्लेषणामध्ये बघा तुम्ही, जर विश्लेषणामध्ये तुम्हाला आढळेल इथे. सो चिली हा मर्कोसूरचा पूर्णवेळ सदस्य नाही. ओके, सो हा काय? सहकारी सदस्य आहे. सो चिली कसा सदस्य आहे? सहकारी सदस्य आहे. ओके, सो उत्तर पर्याय क्रमांक 4. हां, देन घाऊक WPI पुनर्वलोकन करण्यासाठी केंद्र सरकारला कोणती समिती नेमली गेली आहे? रमेश चंद समस्ये, करेक्ट. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. हां, देन नॅशनल पीपल्स पार्टी, याला सो नॅशनल पीपल्स पार्टी आहे, बरोबर ना? सो नॅशनल
पीपल्स पार्टी आहे, याला राष्ट्रीय पक्ष म्हणून तयार के हे काय दर्जा बाहेर केलेला आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे आता संख्या किती झालेली आहे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पक्षांची? 8 झालेली आहे ना की 9 झालेली आहे? 9 8 झालेली आहे. ओके, 8 नाही 9 झाली ना आता, 8 आहे का? ओके हां. सो इन जनरल अगेन याची स्थापना पेमा खांडूंनी केली आहे का? नाही. कोणी केलेली आहे? पी ए संगमानी केलेली आहे, जे लोकसभेचे काय होते, अध्यक्षसुद्धा होते. सो आता आपण सो लोकसभेचे पी ए संगमा काय होते? अध्यक्ष होते. आणि त्याच्यामुळे इन जनरल त्यांनी साथी ॲक्च्युली ते काँग्रेस शरद पवारांसोबत 1998 त्यांनी काँग्रेस सोडली. सो काँग्रेसचे 3 मोठे नेते, तारिक अनवर, अगेन पी ए संगमा आणि शरद पवार यांनी जेव्हा काँग्रेस सोडली होती त्यांनी NCPची स्थापना केली होती. त्यानंतर 2003 इन जनरल पी ए संगमा यांनी काय केलं? सो राष्ट्रवादी काँग्रेस सोडली NDAला इन जनरल समर्थन देण्याच्या कारणावरनं. ते NDAच्या सपोर्टमध्ये वाजपेयींच्या समर्थनात गेले, शरद पवार त्याच्या अगेन्स्टमध्ये होते. ओके, पण त्यानंतर पुन्हा काही काळानंतर जेव्हा काँग्रेसचं राज्य आलं, पी ए संगमा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले. त्यानंतर अगेन 2013 राष्ट्रपती निवडणूक लढवायची या मुद्द्यावरनं पुन्हा त्यांनी काय केले, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि नंतर या पक्षाची काय केली, स्थापना केली. आणि इन जनरल ईशान्य भारतातला हा पहिला पक्ष झाला आहे की ज्याला काय भेटला आहे, राष्ट्रपक्षाचा दर्जा भेटला आहे. सध्या त्यांचा मुलगा जो आहे त्याचं नाव काय आहे? सो कोर्नाट संगमा आहे ना, कोर्नाट संगमा आहे. ओके, सो तो याचा हेड आहे, बरोबर आहे ना. आणि अगेन त्यांची सिस्टर जी आहे म्हणजे पी ए संगमांची मुलगी, ओके, पी ए संगमा यांचं पूर्ण नाव आहे पूर्ण आगीटोक संगमा, पूर्ण आगीटोक संगमा. आणि देन त्यांची मुलगी अगाथा संगमा ही सुद्धा काय होती, लोकसभेची मेंबर राहिलेली आहे. ओके, सो इन जनरल इथे जर तुम्ही बघितलं तर NDAचा घटक पक्ष आहे. ओके, सो बरोबर आहे. सो अ आणि काय ड, आता सध्या तो NDAचा घटक पक्ष आहे ना, अ आणि ड. आपल्या तिथे नॅशनल पार्टी कोणते कोणते? मग BJP, काँग्रेस, ओके, NCP, ओके, अगेन BSP बहुजन समाजवादी पक्ष, ओके, अगेन हे नॅशनल पीपल्स पार्टी आहे, ओके, तृणमूल काँग्रेस आहे, त्याला 2 आधीच भेटलं होतं, त्याला तृणमूल काँग्रेसचा दर्जा भेटला होता. ओके, देन CPI, ओके, आणि CPIM, ओके, सो CPI आणि काय, CPIM, ओके, हां. तर हे टोटल 8 पक्ष आहेत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट. ओके, देन उत्तरकन्नड 93 2019 नेपाळ आणि भारत दरम्यान सुरू झालेली बससेवा कोणत्या 2 शहरादरम्यान असणार आहे? सो काठमांडू आणि सिलिगुडी. सिलिगुडी कोणत्या देश कोणत्या याच्यात, सिलिगुडी कोणत्या राज्यात आहे? वेस्ट बेंगॉल. कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे, बरोबर, सिलिगुडी. सो हे हिल स्टेशन म्हणजे सिलिगुडी हिल स्टेशन आहे. ओके, सो म्हणून उत्तरकडे, सो काठमांडू आणि सिलिगुडीच्या मध्ये उत्तर परिक्रमांक 3. ओके, देन सरल ही संरक्षित ऊर्जा विकास. सो इन जनरल रूफ पॅनल जे सोलर रूफ पॅनल, ओके, सो जे आपल्या घरांच्या वरती भिंतींवरती त्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यात येते. सो त्याच्यामध्ये इन जनरल प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? कर्नाटक. याचं सगळ्यात मोठं कारण बेंगलोर, बेंगलोरनी कंपल्सरी केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. ओके, सो बेंगलोर सिटी. सेकंड तेलंगणा, तेलंगणा येण्याचं कारण काय? हैदराबाद सिटी, बरोबर आहे ना. सो या ज्या शहरांमध्ये मेनली सगळीकडे कंपल्सरी आहे आता सोलर रूफ पॅनल करणं. सो महाराष्ट्रातमध्ये पण कंपल्सरी करण्यात आलं होतं, पण तेवढं इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुल त्याचं झालेलं नाही, म्हणून महाराष्ट्राचा या लिस्टमध्ये 9 क्रमांक लागतो आहे. ओके, सो इन जनरल उत्तरकन्नड परिक्रमांक 96. आता हे तर काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत की हा जो राष्ट्रीय साहस पुरस्कार असतो, बरोबर ना, सो 96 प्रश्न राष्ट्रीय साहस पुरस्कार हा जो साहसी खेळांसाठी आपल्या याच्यामध्ये काय दिला जातो, सो राष्ट्रीय साहस पुरस्कार. सो याच्यामध्ये भारत महाराष्ट्रातील जो युवा जलतरणपटू आहे प्रभात कोणी याचा पण काय समावेश आहे, करेक्ट. सो जलसाहसमध्ये प्रभात कोणी येतो. सो उत्तरकन्नड परिक्रमांक 2. सो भूसाहसला कोण? सो अर्पणा कुमार. अगेन जलसाहसला कोण? प्रभात कोणी. वायुसाहसला कोण? रामेश्वर जांगडा. आणि जीवन कोरो म्हणजे काय? वांगचुक शेर्पा. सूत्र परिक्रमांक 2. ओके, हा राज्य आणि त्याचे नवनियुक्त राज्यपाल. सो कोणते आपल्याला अयोग्य जोडी सुरू आहे? उत्तर प्रदेश आनंदीबाई पटेल, ज्या गुजरातच्या काय होत्या? CM होत्या. ओके, देन लालजी टंडन मध्य प्रदेशचे आते झालेत. ते ॲक्च्युली अटल बिहारी वाजपेयी यांनी यांच्यानंतर लखनौ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? लालजी टंडनने केलेलं आहे. पण नंतर लालजी टंडनला तिकीट नाकारण्यात आलं. ओके, फार सिनियर लीडर होते म्हणून त्यांना काय देण्यात आलं? सो इन जनरल राज्यपालपद देण्यात आलं. ओके, देन नेक्स्ट त्रिपुरा रमेश बैस. ओके, आणि अगेन छत्तीसगड RN रवी. सो हे चुकीचं आहे, अनुसुया उईके नाव आहे. सो छत्तीसगडच्या राज्यपालचं नाव काय? अनुसुया उईके. ओके, सो अनुसुया उईके छत्तीसगड. या उईके आता हे अनुसुया उडके नाव थोडं मराठी वाटतं, पण त्या MPचे आहेत. ओके, सो ते कोणत्या राज्यातल्या आहेत? मध्य प्रदेशमधल्या आहेत. अगेन बाकी मी तुम्हाला दिलेले आहेत नावं, त्याच्यामध्ये बघा आंध्र प्रदेश काय? बिस्वभूरण हरिचंद्रन. नागालँड RN रवी. ओके, बिहार फागू चौहान. आणि पश्चिम बंगाल काय? जगदीप धनखड. ओके, सो हे जे आहेत हे सगळे राज्यपाल आहेत, त्यांचे नावं पाठ करून ठेवा तुम्ही. ओके, सो इन जनरल असे प्रश्न कंबाईंडमध्ये जास्त येतात त्यामध्ये. ओके, पण राज्यसभेत पण एखादा प्रश्न असा येऊ शकतो, म्हणजे तुम्ही असा जजमेंट करून घेऊ नका. सो इन जनरल एक्झामिनेशनमध्ये करतो तो बघा, आपण आपला जजमेंट कधी पण ठेवायचा नाही की असे प्रश्न येतच नाही. तुम्हाला प्रश्न नाही आला का पेपर उघडत, तुम्हाला असा प्रश्न पेपरच येत नाही.
ओके सो तुमचं पहिलं अझम्पशन हे असतं. पण जरा आयोगाचे पेपर बघा, मेन्सचे वगैरे किती अनएक्सपेक्टेड पेपर असतात. आयोगाला तुम्ही म्हणू शकता काय असा पेपरचा अप्रोचच नसतो. सो म्हणून इन जनरल लक्षात ठेवा. आता आम्ही किंवा कन्सेप्च्युअल आम्ही पहिले पेपर काढला होता कोणता पॉलिटी बघा, तुम्ही खूप कन्सेप्च्युअल आहे, बारीक बारीक गोष्टींना कॉन्सन्ट्रेट करणार. आता हा एक जनरलाइज पेपर काढला आहे. ओके तरी मी म्हणून अगेन कोणता इकॉनॉमिक्सचा. पण हे जेव्हा सरांनी डिस्कशन घेतलं की तेव्हा तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल, जरी इझी होता, आता मला सगळं बॅलन्स करायचं आहे कुठे कन्सेप्च्युअल कुठे फॅक्च्युअल. पुढच्या येणाऱ्या टेस्टमध्ये आम्ही आणखी काही इकॉनॉमिक्सचे कन्सेप्च्युअल पुन्हा जास्त घेऊया. ओके इथे काही सरांनी कन्सेप्च्युअल पण घेतले, पण सरांनी जेव्हा एक एक मुद्दा डिस्कस केला तेव्हा तुम्हाला लक्षात आलंच की आपण इकॉनॉमीला या अनुषंगाने कधी बघतच नाही. सो आपण फक्त ते पुस्तकं पाठ करतो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सची असलेली बरोबर आहे आणि त्यानुसार डेफिनेशन पाठ करतो. पण सरांनी एक एक एक्झाम्पल तुला समजवलं की नेमका आपण विचार कसा करायचा बरोबर आहे. सो या गोष्टी म्हणून मी तुला सांगितलं होतं की प्लीज आम्ही जे काही एक्सपर्टीजला बोलवतो त्याचे डिस्कशन्स अटेंड करा. तुम्ही ते व्हिडिओ मला विद्यार्थ्यांना यूट्यूबला येणारच आहे ठीक आहे ना. सो यूट्यूबला तर येईलच, त्यात काही इशू नाही आहे. पण यूट्यूबला 2-2.5 तास पेशन्स राहतो का आपला बघायचा. यूट्यूबला आपण 2.5 तास मूवी पण नाही बघू शकत कंटिन्युअसली. बघू शकतो का? नाही बघू शकत. तरी डिस्कशन कुठे बघणार आहे तुम्ही? ओके सो म्हणून हा जो इथे फील असतो तो वेगळाच असतो त्यामध्ये. सो अटेंड करा. ओके सो 998 सो जागतिक बँकेच्या मुख्य अगेन काय वित्त अधिकारपदी काय निवडूक करण्यात आली, तर हे पहिलं विधान काय बरोबर आहे. सो त्या पहिल्या दुसऱ्या महिला नाहीत, त्या काय पहिल्या आहेत. ओके सो ब 98 काय ब काय चुकीचं आहे त्यामध्ये. अगेन या नियुक्तीपूर्वी ती ICICI बँकेच्या वेळेस नो. ओके सो अंशुला कांत काय होत्या? सो या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होत्या, या SBIच्या संचालक पदावरती कार्यरत होत्या. सो ब आणि क हे अयोग्य आहेत, अयोग्य आहे पण यांनी अयोग्यच विचार आहे ना. उत्तराखंड परिक्रमांक 3 ओके हां. देन 19 आदिवासी शिल्प याची कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? सो गो ट्रायबल, सो फार फेमस झाली ती मोहीम. सो ट्रायबल लोकांसाठी कोणती मोहीम आहे? ग्रो ट्रायबल मोहीम. उत्तर परिक्रमांक 2. देन 100 अयोग्य विधान. सो पहिलं क्षयरोग या आजारचे निर्मूलन, उत्तर दस्तक मोहीम फार फेमस झाली होती, दस्तक मोहीम. ओके सो ही जी आहे जेपानी इन्सेफॅलिसिस जो रोग आहे बरोबर आहे ना. सो ज्याला आपण मेंदू ज्वर म्हणतो, काय म्हणतो आपण? मेंदू ज्वर मराठीमध्ये म्हणतो. ओके हिंदीमध्ये याला म्हणतात दिमागी बुखार. ओके सो हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला? दिमागी बुखार किंवा मेंदू ज्वर. सो इन जनरल याचं प्रमाण UPमध्ये खूप जास्त आहे आणि UPमध्ये सुद्धा योगीचा जो एरिया आहे ईस्टर्न UP. सो योगी कुठनं येतात? ईस्टर्न UPमध्ये येतात. गोरखपूर त्यांचा जो मतदारसंघ तिथनं असायचे, तर त्या रिजनमध्येच गोरखपूर आणि त्याचे संलग्न जे 4-5 जिल्हे आहेत जे नेपाळ बॉर्डरला कनेक्टेड आहेत तिथे फार मोठं प्रमाण आहे याचं. आणि त्याला निर्मूलनासाठी त्यांनी जे 2 आजार आहेत, एक काय इन्सेफॅलिटाईस आणि काय ॲक्यूट इन्सेफॅलिटाईस सिंड्रोम. ओके सो हे जे 2 आहेत त्याच्यामध्ये जपानीज एक आहे आणि एक दुसरं आहे, तर या दोघांच्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्याचं युनिसेफचं सहकार्य मिळालं आहे. ब बरोबर आहे पण आपल्याला अयोग्य विचारले म्हणून उत्तर करणार परिक्रमांक 1 ठीक आहे. ओके सो तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट पेपर आपला कोणता आहे? CSAT. चांगली प्रिपरेशन करा CSAT साठी. ओके थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.